आवाज येतोय? गुड इवनिंग टू ऑल. आफ्टरनून, येस सॉरी. आवाज येतोय का? ऑडिओ आणि व्हिडिओ दोन्ही क्लिअर असेल तर सांगा, म्हणजे आपलं सेशन जे आहे ते आपल्याला कंटिन्यू करता येईल. बघा, येस ओके. चला, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं ज्ञानदेव अकॅडमीच्या या ऑनलाईन स्टडी लर्निंग प्लॅटफॉर्मवरती, अर्थातच युट्यूब चॅनलवरती. बघा, नुकताच काय आयोगाने आपला कार्यक्रम डिक्लेअर केला आणि पुन्हा एकदा तुम्हाला चान्स दिला की बा पुन्हा तुम्ही नव्यानं अभ्यास करा. ज्यांचा थोडाफार अभ्यास राहिलेला आहे आणि ज्या आता रिसेंटली ज्यांनी चालू केलंय त्यांच्यासाठी आयोगाने थोडाफार काय केलं, त्यांना वेळ दिला, नाही का, म्हणजे न्याय दिला थोडक्यात लोकांना. चलो ठीक आहे, बघा सुरू करूया आपलं सेशन. आता सगळ्यात पहिल्यांदा पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे या आपल्या ज्ञानदीप अकॅडमीच्या युट्यूब चॅनलवरती आणि आदरणीय महेश शिंदे सरांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली याही वर्षी आपण मॅरेथॉन 2.0 म्हणजे दुसरा जो सेशन आहे, सीझन जो आहे, त्या ठिकाणी आपण चालू केलंय. पाठीमागच्या वेळेसही तुम्ही लोकांनी खूप सारं भरभरून प्रेम दिलं, तुमच्या काही सजेशन म्हणण्यापेक्षा तुम्ही उलट आम्हाला अजून प्रोत्साहन दिलं की आपण अजून आम्ही काय करायला पाहिजे किंवा काय नाही, त्याचा फायदाही नक्की तुम्हाला झाला. ठीक आहे, आणि याही वेळेस जे काही आपलं मॅरेथॉन आहे त्याचाही तुम्हाला नक्कीच फायदा होईल. आणि आपण आता जास्त वेळ न वाया घालवता आपण या ठिकाणी आता आपल्या सेशनला जे आहे ही सुरुवात आपण करूया. आता एक गोष्ट लक्षात घ्यायची, इथं आपल्याला जे आहे आता हे मॅरेथॉन आहे. हा, आणि एक सगळ्यात पहिल्यांदा एक गोष्ट क्लिअर करतो. बघा, विषय असा आहे की समजा आता हे हा जो इतिहास आहे याच्यामध्ये इयरमध्ये जेवढी अॅक्युरसी आणण्याचा प्रयत्न करता येईल तेवढं मी केलेलं आहे. समजा एखाद दुसरं इयर इकडं तिकडं नजर चुकीनं झालं असेल तर ते तेवढं तुम्ही थोडंसं दुरुस्त करून घेणं काय आहे अपेक्षित आहे. कारण लक्षात घ्यायचं, तुम्हालाही माहित आहे तुम्ही त्या पुस्तकांचा अभ्यास करता, एका पुस्तकामध्ये इयर वेगळं असतं, एका पुस्तकामध्ये इयर वेगळं असतं. पण लक्षात घ्यायचं, इयरांच्या बाबतीमध्ये जे काही आपले वर्ष वगैरे असतात त्याच्यामध्ये एक गोष्ट लक्षात घ्यायची बघा आपल्याला, काय की ऑथेंटिक इयरच फक्त लक्षात ठेवायचं. जसं की प्रार्थना समाजाची स्थापना, त्याच्यानंतर ब्राह्मो समाजाची स्थापना, त्याच्या आतमध्ये जे काही आहे किंवा जे काही इतर इयर आहेत त्याला जास्त त्रास घ्यायचा नाही किंवा त्याचा लोड घ्यायचा नाही, हे लक्षात घ्या पहिल्यांदा. क्लिअर आहे? चला मग सुरुवात करूया. बघा, आज आपलं जे सेशन आहे की ज्याच्यावरती बऱ्याचदा आयोग आपल्याला प्रश्न विचारत असतं की ज्याच्यामध्ये भारतीय राष्ट्रीय चळवळ. मग सर, आता भारतीय राष्ट्रीय चळवळ जी आहे ही 1885 पासून ते 1947 पर्यंत पुढे चालते. बघा लक्षात घ्यायचं, आता ही जी जिला आपण राष्ट्रीय चळवळ म्हणतो ही 1885 ते 1947 इथपर्यंतच का, हे देखील महत्वाचं आहे. कारण लक्षात घ्यायचं, याचा जो काही थोडासा पार्श्वभूमी समजून घेऊया. थोडीशी पार्श्वभूमी जर आपण समजून घेतली तर आपल्याला पुढे जे आहे हे लगेच कंटिन्यू करता येईल. बघा, आणि एक आपली लिंक लागेल. आता बघा, याच्यामध्ये काय आहे ना की लोकांच्या मध्ये जो काही राष्ट्रवाद आहे हा राष्ट्रवाद लोकांच्या मध्ये अजून जागृत झाला नव्हता. आणि मग हळूहळू तोपर्यंत याच्या अगोदरच 1857 उठाव होऊन गेला होता. आणि 1857 उठावानंतर या ठिकाणी 1858 कायदा झाला आणि 1858 कायद्यानुसार या ठिकाणी भारतातून जे काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे ही निघून गेली. आता वास्तविकता ही आहे लक्षात घ्यायचं, जरी 1858 कायद्याने ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचं अस्तित्व संपलेलं असलं तरी देखील त्यांना भारतातला राज्यकारभार सोडायला 1861 हे साल उजळावं लागलं. आणि 1861 मध्यापर्यंत यांनी हा ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारत सोडला आणि या ठिकाणी ब्रिटिश पार्लमेंटने सत्ता हातामध्ये घेतली. आणि जशी ब्रिटिश पार्लमेंटने सत्ता हातामध्ये घेतली तसं आता या भारतामध्ये हळूहळू बदल व्हायला लागले आणि मग लोकांच्या मध्ये राष्ट्रवाद निर्माण व्हायला लागला. याच्या अगोदर आपल्याकडे शिक्षण आलं होतं, वृत्तपत्र आली होती, त्याच्यामुळं लोकांच्या मध्ये एक एज्युकेशनल अवेअरनेस आला होता, एक सोशल अवेअरनेस आला होता. समाजामध्ये असणाऱ्या ज्या काही चुकीच्या प्रथा परंपरा आहेत यांच्याबद्दल देखील आता एक चांगला अवेअरनेस आला होता. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, देशाला स्वातंत्र्य मिळवण्याकडे जी काही आपली वाटचाल चालली होती ती खऱ्या अर्थानं या 1885 पासूनच चालू झाली. आणि मग जे काही राष्ट्रीय काँग्रेस आपल्याकडे स्थापन झालं, हे राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्यापूर्वी आपल्याकडे काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन वेगवेगळ्या प्रेसिडेन्सीमध्ये काम करत होत्या. जसं की बॉम्बे असेल, बेंगॉल असेल, त्याच्यानंतर पुन्हा मद्रास असेल. येतो विषय लक्षात, बॉम्बे, बेंगॉल, मद्रास आणि उत्तर भारत तसेच अजून काही दक्षिण भारत असेल, तर या ठिकाणी जे काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन काम करत होत्या त्यांचा देखील या भारताला स्वतंत्र मिळवून देण्यामध्ये खूप महत्वाचा वाटा आहे. आता तुम्हाला कळालंच असेल की 1885 ते 1947 हा एकूण असणारा कालखंड आहे याला आपण राष्ट्रीय चळवळ का म्हणतो. आला विषय लक्षात? चला तर मग आता लक्षात घ्या, तुम्हाला याच्यामध्ये अजून एक गोष्ट सांगतो. बघा मी काय करतो, अजून एक गोष्ट सांगतो की या राष्ट्रीय चळवळीमध्ये मी तुम्हाला काही पर्सनॅलिटी सांगेन, म्हणजे अभ्यास करता करता आपण काय करणे, एक पर्सनॅलिटी सांगेन. त्या पर्सनॅलिटी फक्त तुम्ही लिहून ठेवायच्या आणि त्या पर्सनॅलिटींचा अभ्यास करायचा. तेवढ्या पर्सनॅलिटी जर तुम्ही अभ्यास केलात
तरी लक्षात घ्यायचं तुम्हाला हमखास मार्क मिळतो, कारण आपल्याला एक मार्क किंवा एक प्रश्न हा आपल्याला कमीत कमी दोन मार्काला आहे, आणि दोन मार्क म्हणजे लक्षात घ्यायचं जोक नाहीये, शेवटचा चान्स आहे ऑब्जेक्टिव्हचा। तर नक्कीच तुम्ही त्याच्यामध्ये प्रयत्न करा, जेवढं देता येईल तेवढं आमच्याकडून आम्ही देण्याचा प्रयत्न करतोय। चला तर मग आता तुम्हाला पार्श्वभूमी कळली असेल, ज्या ज्या ठिकाणी मी तुम्हाला सांगेन की या पर्सनॅलिटीचा अभ्यास करा, तर त्या पर्सनॅलिटीचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचंच आहे। क्लिअर आहे? चलो करूया सुरुवात आपण याच्यामध्ये। आता बघा याच्यामध्ये आपण काय शिकणार आहे, आता हे जे काही तीन तास आहेत, आता याच्यातलं जेवढं कव्हर करता येईल तेवढा मी तुम्हाला कव्हर करण्याचा प्रयत्न करतो। आणि बघा थोडस आपण काय करूया, थोडंसं फास्ट घेऊ आपण, कारण विषय कसा आहे की हे मॅरेथॉन आहे, म्हणजे आपलं तुमचा थोडाफार अभ्यास झालेला आहे, या हिशोबानं आपण काय करणार आहे, शिकवायला चालू करणार आहे। बघा याच्यामध्ये काय शिकवायचं आपल्याला, भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला का आला, बघा भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला का आला, नॅशनलिझम का उदयाला आलं, बंगाल प्रांतातील राजकीय संघटना बघायच्या आहेत, त्याच्यानंतर बॉम्बे प्रांतातील राजकीय संघटना बघायच्या आहेत, म्हणजे काँग्रेस पूर्व असणाऱ्या ज्या काही राजकीय संघटना आहेत या राजकीय संघटनांचा काय करायचं आहे आपल्याला अभ्यास करायचा आहे। आणि याच्यामध्ये मद्रास प्रांतातील राजकीय संघटना म्हणजे बॉम्बे, बेंगॉल आणि मद्रास यांच्यामध्ये, आणि सरतेशेवटी इंडियन नॅशनल काँग्रेस आणि त्यांची असणारी महत्वाची अधिवेशनं याच्यावरती आयोगाने बऱ्याचदा प्रश्न विचारलेले आहेत। काही प्रश्न हे तुम्हाला थेट विचारले आहेत, तर काही प्रश्न हे तुम्हाला म्हणजे इनडायरेक्टली प्रश्न विचारलेले आहेत, त्याच्यामुळे समजून घ्यायचं, अभ्यास जो आहे हा समजून घ्यायचा आहे। आता लक्षात घ्या, या सेशनवरती जे काही प्रश्न येतात ते सहसा आपल्याला वैचारिक लेवलचे येतात, म्हणजे मग त्याच्यामध्ये काही महत्वाच्या काँग्रेसच्या व्यक्ती असतील त्यांच्यावरती आयोग तुम्हाला आयडेंटिफाय द पर्सनॅलिटी म्हणजे एकूण तुम्हाला वर्णन दिलं जाईल, आणि त्या वर्णावरून तुम्हाला व्यक्ती ओळखायला सांगितले जातील। अशा बऱ्याच प्रकारच्या आयडियांच्या माध्यमातून तुम्हाला आयोग काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो, त्याच्यामुळं रेडी फॉर द एक्झाम। बघा काय याच्यामध्ये, आता बघा राष्ट्रवाद जो आहे हा राष्ट्रवाद म्हणजे नेमका काय सांगतो ते पहिल्यांदा आपण समजून घेऊया। बघा राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश भारत, मग लक्षात घ्यायचं आज जो भारत आहे 32,87,263 चौरस किलोमीटरचा असणारा जो भारत आहे तो भारत त्यावेळेस होता का? आज आपण अभिमानानं म्हणतो की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग लक्षात घ्यायचं त्यावेळेस भारत होता का? नव्हता। मग लक्षात घ्यायचं इथं विषय असा आहे की राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश। आता लक्षात घ्यायचं राष्ट्रीय ऐक्य म्हणजे मी तुम्हाला आता जसं सांगितलं की भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, मग तसं त्यावेळेस होतं का? नाही। मग त्यावेळेस भारत हा विविध संस्थानिकांच्यामध्ये विभागला गेला होता, जसं की झाशी असेल, नागपूर असेल, सातारा असेल, ग्वाल्हेर असेल, कानपूर असेल, हे जे काही विविध 550 प्लस पेक्षा जास्त जे काही आपल्याकडे संस्थानिक होते या संस्थानिकांच्या मध्ये हा भारत विभागला गेला होता। त्याच्यामुळं जे आर सी ली असं म्हणतो की राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश। आता लक्षात घ्यायचं आपल्याकडे राष्ट्रीय ऐक्याची भावना होती पण ती त्या संस्थानिकांच्या पुरती मर्यादित होती। 1857 उठावामध्ये झाशीची राणी जी आहे तिने घोषणा केली की मैं मेरी झाशी नहीं दूंगी, मग ती झाशीची राणी जी लढली ती झाशी वाचवण्यासाठी, रंगो बापूजी गुप्ते लढले ते सातारचं संस्थान वाचवण्यासाठी। म्हणजे काय हो, आज ज्या पद्धतीनं भारत तुम्हाला दिसतो, एक लोकशाही दिसते, एक तिरंगा दिसतो, संपूर्ण असणारं एक राष्ट्र दिसतं, एक विशेष नकाशा तुमच्या डोळ्यासमोर येतो, मग त्यावेळेस तसं होतं का? नव्हतं। म्हणून जे आर सी असं म्हणतो की राष्ट्रीय ऐक्याची भावना नसलेला भौगोलिक प्रदेश म्हणजे भारत। बघा आता त्याच्यानंतर इथं लक्षात घ्यायचं भारतासंबंधित सर्वप्रथम व सर्वात आवश्यक जाणून घेण्यासाठी, बघा लक्षात घ्यायचं भारतासंबंधित सर्वप्रथम व सर्वात आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट म्हणजे भारत अस्तित्वात नाही आणि तो कधीही नव्हता, असं कोण म्हणतोय? जॉन स्ट्रेची म्हणतोय। बघा कोण म्हणतोय? जॉन स्ट्रेची म्हणतोय। का बरं जॉन स्ट्रेची असं म्हणत असेल? आता लक्षात घ्यायचं इथं काय, भारतासंबंधी म्हणजेच काय रे बाळांनो, भारत देश आला। काय आला? भारत देश आला म्हणजे भारत काय झाला? राष्ट्र आला। मग लक्षात घ्यायचं राष्ट्र म्हणलं की त्याला काही विशिष्ट संकल्पना येतात, मग राष्ट्राला लोकसंख्या असते, मग राष्ट्राला विशिष्ट भौगोलिक प्रदेश असतो, मग राष्ट्राची एक विशिष्ट प्रशासन व्यवस्था असते, मग राष्ट्राची एक इकॉनॉमिक सिस्टीम असते, ज्या राष्ट्राची एक जिओग्राफिकल कंडिशन असते, म्हणजे बऱ्याच गोष्टी असतात। मग तसं त्यावेळेस या भारतामध्ये काय होतं का? आज ज्या पद्धतीनं लक्षात घ्यायचं आजचा देश हा लोकशाही असेल, हुकुमशाही असेल किंवा अजून कोणत्याही प्रकारचा देश असेल आपल्याकडे, तर लक्षात घ्यायचं त्या देशामध्ये असणारे जे काही नागरिक आहेत ते नागरिक त्यांच्या मनामध्ये त्या राष्ट्राबद्दल प्रेम असतं। मग त्यावेळेस आपल्याकडे राष्ट्र होतं का? मुळातच संकल्पना ही आहे की आपल्याकडे राष्ट्र होतं, हेच काय आपल्याकडे थोडंसं चुकीचं आहे। म्हणून या ठिकाणी जॉन स्ट्रेची काय म्हणतोय की भारतासंबंधी सर्वप्रथम आवश्यक जाणून घेण्यासारखी गोष्ट अशी आहे की भारत अस्तित्वात नाही आणि तो कधीही नव्हता, म्हणजे यांना असं म्हणायचं आहे। बघा आपण हे का बघतोय, कारण भारतामध्ये राष्ट्रवाद कसा उदयाला आला आणि त्या राष्ट्रवादाच्या उदयातून आपल्याकडे विविध पॉलिटिकल ऑर्गनायझेशन कशा निर्माण झाल्या आणि त्या ऑर्गनायझेशनच्या माध्यमातून आपण एक पॉलिटिकल प्रेशर ग्रुप तयार, एक पॉलिटिकल प्रेशर तयार केलं आणि त्या पॉलिटिकल प्रेशर मधूनच भारत हळूहळू स्वातंत्र्याच्या उंबरठ्याकडे वाटचाल करू लागला होता।
हे या ठिकाणी आपल्याला शिकायचं आहे. म्हणून हे पहिल्यांदा हे ब्रिटिश अधिकाऱ्यांचे काही गोड गैरसमज आहेत, नाही का, मधासारखे गोड गैरसमज आहेत. तेच गोड गैरसमज नंतर मात्र या भारताच्या विविध भागामध्ये ज्या काही पॉलिटिकल ऑर्गनायझेशन निर्माण झाल्या त्यांनी या ठिकाणी सांगितलेलं. बघा हा बघा, मग त्यांचा गोड गैरसमज आपण कसा दूर केला. भारतीय राष्ट्रवाद म्हणजे इंग्रजी सत्तेचं अपत्य आहे. बघा, भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला, कसा निर्माण झाला राष्ट्रवाद, मी तुम्हाला सांगितलं. राष्ट्रवाद म्हणजे सरळ साधं सोपं आहे, माझा माझ्या देशावरती प्रेम आहे, भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, बस राष्ट्रवाद विषय संपला. मग कुपलँड काय म्हणतो की भारतीय राष्ट्रवाद इंग्रजी सत्तेचं अपत्य आहे. कसं काय बरं, हो अगदी बरोबर आहे कुपलँडचं. भारतामध्ये शिक्षण व्यवस्था कोणी आणली, बघा भारतामध्ये शिक्षण व्यवस्था नव्हती असं नाही, पण भारतामध्ये जी काही आधुनिक शिक्षण व्यवस्था आहे ती मात्र कोणी आणली होती, या ब्रिटिशांनी आणली होती. भारतामध्ये न्यायव्यवस्था कोणी आणली, त्यांनीच आणली. भारतामध्ये वृत्तपत्र कोणी आणली, त्यांनीच आणली. मग ते शिक्षण वृत्तपत्र यांच्या माध्यमातून आपल्यामध्ये ज्या काही चुकीच्या प्रथा परंपरा होत्या या तर आपण दूर केल्यास, पण ज्या आंतरराष्ट्रीय स्तरावर ज्या काही घडामोडी घडत होत्या या सर्व घडामोडी आपल्याला कळायला लागल्या. मग त्याच्यामध्ये 1789 ला झालेली आपल्याकडे फ्रेंच राज्यक्रांती असेल, 1917 ला झालेली रशियन राज्यक्रांती असेल, 1776 मध्ये जे काही अमेरिकेच्या स्वातंत्र्याचा जाहीरनामा केलेला तो असेल, त्याच्यानंतर इथोपिया आणि इटलीचा केलेला पराभव असेल, 1905 मध्ये जपानने रशियाचा केलेला पराभव असेल, यासारख्या ज्या काही आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला कळायला लागल्या आणि त्यातूनही आपण प्रेरणा घेऊ लागलो. त्याच्यानंतर ह्याच्या युरोपमध्ये चालू असलेली जी काही स्वदेशी चळवळ आहे ती चळवळ देखील भारतामध्ये आली. म्हणजे एखाद्या पारतंत्र्यामध्ये, म्हणजे पारतंत्र्यामध्ये अडकलेला जो काही देश आहे तो प्रस्थापित सत्तेविरुद्ध काहीतरी उठाव करतोय आणि त्याच्यातून त्याला यश मिळतंय, म्हणजे त्याच गोष्टीतून आपणही प्रेरणा घेतली आणि मग या ठिकाणी प्रस्थापित असणारी ब्रिटिशांची सत्ता आपण या सर्वांच्या माध्यमातून उलथून टाकली. मग हे सगळं कळालं आपल्या कसं कळालं आपल्याला कसं कळालं, तर ते पेपर, त्यानंतर पुन्हा शिक्षण, पण शिक्षण झालं म्हणून पेपर वाचायला आला आणि हे सगळी देण कुणाची आहे, तर ती म्हणजे ब्रिटिशांची. म्हणून भारतीय राष्ट्रवाद हे इंग्रजी सत्तेचं अपत्य आहे असं कोण म्हणतो, कुपलँड म्हणतो. आला विषय लक्षात तुमच्या, ओके चलो. बघा याच्यामध्ये आता काय सांगितलं पुढं, भारतात राष्ट्रवाद उदयाची कारणं. भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला का आला, भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला का आला हे सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपण जाणून घ्यायचं. बघा, म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल जर का आपल्याला जाणून घ्यायचं असेल तर त्या गोष्टीचं पूर्णपणे जे काही बॅकग्राऊंड आहे हे बॅकग्राऊंड मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला कळणं काय आहे अपेक्षित आहे, बरोबर आहे. म्हणजे काय झालं, या ठिकाणी जे पाश्चिमात्य आहे ते सर्व काही पाश्चिमात्य आहे. हा बघा, जे आपण भारतामध्ये जे काही आहे ते सगळं काय आहे पाश्चिमात्य आहे. बघा, मग विषय असा आहे, ब्रिटिश सत्तेचा प्रभाव त्यातून निर्माण झाला आपल्याकडे, म्हणजे भारतामध्ये राष्ट्रवाद निर्माण झाला, ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा भारतामध्ये राजकीय ऐक्य निर्माण झालं, विविध पॉलिटिकल ऑर्गनायझेशन निर्माण झाल्या. त्याच्यानंतर पुन्हा भारतामध्ये शांतता आणि प्रशासकीय ऐक्याची एकता, ज्यावेळेस 1855 ला इंग्लंडमध्ये पहिल्यांदा आपल्याकडे ICS घेण्यात आल्या, म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस घेण्यात आल्या, आणि तो सिव्हिल सर्व्हंट ज्यावेळेस भारतामध्ये यायचा त्यावेळेस त्याला ICS म्हणायचो. मग लक्षात घ्यायचं, ब्रिटिशांना असं वाटायचं की या भारतामध्ये ICS तयार होऊ शकत नाहीत आणि ब्रिटिशांचा हाच गोड गैरसमज आपण दूर केला 1864 मध्ये आणि या भारताने पहिला ICS दिला, त्यांचं नाव होतं सत्येंद्रनाथ टागोर. आला विषय लक्षात, म्हणजे आता त्यांच्यानंतर हळूहळू भारतामध्ये काय व्हायला लागले, म्हणजे त्यांचं बघून दुसरे, दुसऱ्याचं बघून तिसरे, म्हणजे असं एकमेकांचं बघून एकमेक प्रगती करायला लागले. म्हणजे काय रे बाळांनो, या ठिकाणी प्रशासकीय ऐक्याची एकता वाढत गेली, दळणवळणाचा जलद विकास, रेल्वे आली, तारा यंत्र आलं, पोस्ट आलं, याच्यामुळं जे काही असणारं भौगोलिक अंतर आहे हे भौगोलिक अंतर काय झालं आपल्याकडे कमी झालं, लोकांचं येणं जाणं झालं, लोकांच्या येण्या जाण्यामुळे लोकांची विचारांची देवाणघेवाण वाढली, विचारांची देवाणघेवाण वाढल्यामुळे काय झालं की त्यातून चांगले विचार बाहेर पडायला लागले, या राष्ट्रासंदर्भातले विचार बाहेर पडायला लागले. मग पंजाब बंगालमध्ये चालू झालेली जी काही क्रांतिकारी चळवळ आहे ती पंजाब पर्यंत पोहोचली, त्याच्यानंतर बंगालची काही फाळणी झाली, त्यावेळेस लोकमान्य टिळक तिथे गेले आणि तिथे त्यांना सांगितलं, महाराष्ट्र आणि पंजाब इथल्या जनतेला त्यांनी आव्हान केलं की या बंगालच्या फाळणी विरोधात तुम्ही काय करा, पाठिंबा द्या. म्हणजे काय की ह्या ज्या असणाऱ्या दळणवळण ज्या आहेत या दळणवळणाचा देखील भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला येण्याला खूप मोठा काय झाला, हातभार लागलेला आहे. रेल्वे चालू झाली, रेल्वेच्या माध्यमातून लोक एकत्रित प्रवास करायला लागले, जात धर्म विसरून लोक एकत्रित नांदायला लागले. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टी या दळणवळणाच्या माध्यमातून आपल्याला झालेल्या दिसून येतात. येतो विषय लक्षात. हा त्याच्यानंतर बघा, इथं आधुनिक शिक्षणाचा प्रसार केला. बघा, आधुनिक शिक्षणाचा प्रसार, मग देशामध्ये आपल्याला बघायचं आहे 1813 कायद्यानुसार भारतीय शिक्षणासाठी दरवर्षी 1,00,000 रुपयांची तरतूद होती, होती का. मग त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं पुन्हा याच्यामध्ये हळूहळू शिक्षणामध्ये आपली प्रगती होत गेली, मग आपण शिक्षण शिकत गेलो, ठीक आहे. 1813 कायदा सगळ्यात महत्वाचा आहे, त्याच्यानंतर 1833 कायदा, 1853 म्हणजे प्रत्येक कायद्यामध्ये शिक्षणासाठी विविध तरतुदी करण्यात आल्या, विविध आयोग नेमण्यात आले आणि ज्याला आपण
इंडियाज एज्युकेशन सिस्टीमचं मॅग्ना कार्डा ज्याला आपण म्हणतो ती म्हणजे आपल्याकडे 1854 चा वुडचं खलीज आहे. तिथून खऱ्या अर्थानं सुरुवात झाली. भारतामध्ये विद्यापीठ स्थापन व्हायला लागली. नंतर नंतर ही विद्यापीठ आपल्याकडे क्रांतिकारी चळवळींचे हब बनायला लागले आणि म्हणून यांच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे 1904 चा भारतीय विद्यापीठ कायदा आणला. म्हणजे शिक्षण हळूहळू या शिक्षणातून आपल्याकडे राष्ट्रवाद निर्माण व्हायला लागला. आपल्याला कळायला लागलं की आपण ब्रिटिशांच्या विरोधामध्ये कसं लढलं पाहिजे. त्या आंतरराष्ट्रीय घडामोडी आपल्याला कळायला लागल्या. ठीक आहे. हे सगळं कशामुळे रे बाळांनो? हे सगळं शिक्षणामुळे. कशामुळे? शिक्षणामुळे. बघा त्याच्यानंतर बघा इथं बुद्धिजीवी वर्गाचा उदय झाला. बघा म्हणजे त्याच्यातून डॉक्टर निर्माण झाले. डॉक्टर, इंजिनियर, वकील, पत्रकार हे सर्व साहित्यिक ह्या सगळ्या व्यक्ती आता निर्माण झाल्या. साहित्यिक साहित्य लिहायला लागले. त्यातून गावोगावी ते साहित्य जायला निघालं. म्हणजे त्याचा प्रचार आणि प्रसार व्हायला लागला. लोक वाचायला लागले. तुमच्या माझ्यासारखे लोक शिकले ते आपला प्रचार आणि प्रसार करायला लागले. सांगायला लागले लोकांना. हा त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं बुद्धिजीवी वर्गाचा उदय. आता लक्षात घ्यायचं भारत याच्यावर तुम्हाला थेट प्रश्न निर्माण होऊ शकतो. खालीलपैकी कोणत्या कारणास्तव किंवा खालीलपैकी कोणती कारणं भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला येण्यासाठी कारणीभूत आहेत. खालीलपैकी कोणती कारणं किंवा खालीलपैकी कोणत्या कारणांच्या माध्यमातून भारतामध्ये राष्ट्रवाद उदयाला आला. थेट लक्षात घ्यायचं. हा कॉमन सेन्सचा प्रश्न आहे हा. अशा प्रकारे जर का प्रश्न आला तर तो आपल्याला काय आहे कळायला पाहिजे. बघा त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये सामाजिक धार्मिक सुधारणा चळवळी आहेत. म्हणजे जे काही चुकीचं आहे ते देखील आपण नंतर नंतर स्वीकारायचं बंद केलं. जे काही नवीन आहे, आधुनिक आहे, पाश्चिमात्य आहे ते आपण स्वीकारायला चालू केलं. त्याच्यामुळे आपल्या समाजामध्ये जे काही चुकीचं घडत होतं ते आपण हळूहळू आता स्किप करायला लागलो. त्याच्यानंतर वृत्तपत्रांचा विकास झाला. समकालीन युरोपियन चळवळी म्हणजे युरोपमध्ये पण काही चळवळी चालू झाल्या होत्या. मगाशी मी तुम्हाला सांगितलं होतं फ्रेंच राज्यक्रांती असेल, त्याच्यानंतर पुन्हा अमेरिकन राज्यक्रांती असेल, रशियन राज्यक्रांती असेल, 1905 चा पराभव झाला असेल, जपान रशियाचा केला पराभव असेल. म्हणजे एक ना अशा बऱ्याच युरोपियन चळवळी चालल्या होत्या. मग ते शैक्षणिक असतील किंवा अजून कोणते असतील. त्याच्यानंतर बघा आर्थिक शोषण. ब्रिटिशांनी जे काही भारताचं आर्थिक शोषण केलं त्याच्या विरोधामध्ये आपण दंड थोपटले आणि मग लक्षात घ्यायचं यांच्या विरुद्ध आपण उठाव केला आणि मग अशा पद्धतीनं ब्रिटिशांच्या विरुद्ध आपल्या मनामध्ये असंतोष निर्माण व्हायला लागला. त्यातूनच ब्रिटिशांना बाहेर हाकलून लावण्यामध्ये महत्वाचं योगदान मिळालं. गिल्बर्ट बिल म्हणजे भारतीय लोकांना जे आहेत जे भारतीय लोक आहेत या भारतीय लोकांना न्यायाधीश पदावरती बसवणारा तो गिल्बर्ट होता. पण लक्षात घ्यायचं भारतीय लोक जर का पुढे गेले तर आपल्याला पुन्हा भारत सोडावा लागेल. या उद्देशाने त्यांना या गिल्बर्ट बिलला काय केलं विरोध केला आणि विरोध केल्यामुळं लक्षात घ्यायचं भारतीय लोक देखील न्यायदान पद्धतीमध्ये राहू शकतात हे दाखवून देण्याचा प्रयत्न केला आणि आपण नंतर न्यायदान पद्धतीमध्ये आलोच आहे. लॉर्ड लिटनचं प्रतिकामे धोरण. आता लिटन आणि रिपन ते आपण बघूया पुढे बघणार आहे. आपण गव्हर्नर जनरल यांच्यावरती एक लेक्चर घेणार आहे त्यावेळेस त्याच्यामध्ये आपण डिटेलमध्ये बघूया. जागतिक राजकारणाचे बदलते संदर्भ. आता बघा लक्षात घ्यायचं इथं समजून घेऊया आपण. बघा आता आपल्याला बघायचे आहेत की विविध भागातील असणाऱ्या काँग्रेस पूर्व राजकीय संघटना काय बघायच्या आहेत आपल्याला. विविध काँग्रेस पूर्व राजकीय संघटना आपल्याला बघून घ्यायच्या आहेत. आता बघा ह्या राजकीय संघटना ज्या आहेत ह्या राजकीय संघटना का निर्माण झाल्या हे देखील आपल्याला या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे. का संघटना निर्माण झाल्या असतील बरं तर लक्षात घ्यायचं बघा 1857 उठावानंतर भारतीयांच्या मध्ये जनजागृती झाल्याने आपल्या राजकीय सामाजिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी राजकीय संघटना स्थापन करण्याचा सपाटा लावला होता. आता लक्षात घ्यायचं याच्या काय राजकीय संघटना आहेत. बघा कशामध्ये भारतीयांच्या मध्ये जनजागृती झाल्यानं राजकीय सामाजिक मागण्या मान्य करून घेण्यासाठी राजकीय संघटना स्थापन झाल्या. आता याच्यामध्ये ज्या राजकीय संघटना स्थापन झाल्या ना लक्षात घ्यायचं ज्या राजकीय संघटना स्थापन झाल्या या संघटना स्थापन करण्याचा उद्देश काय होता रे बाळांनो. हा काय उद्देश होता बरं लक्षात घ्यायचं तर लक्षात घ्या सगळ्यात महत्वाचं आहे त्याच्यामध्ये दबाव गट तयार करणे. काय करणे? दबाव गट तयार करणे. आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या सनदशीर पद्धतीनं ब्रिटनच्या पार्लमेंट पर्यंत पोहोचवणे आणि मग त्यांच्यातून आपल्या ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या मान्य करून घेणं. अशा अनेक प्रकारच्या गोष्टी मान्य करून घेण्यासाठी आपल्याकडे विविध राजकीय संघटना काय झाल्या स्थापन झाल्या. बघा आता समजून घेऊया आपण याच्यामध्ये अशा संघटना निर्माण करून दबावगट निर्माण करणे. बघा का संघटना स्थापन केल्या लक्षात घ्या दबावगट निर्माण करणे मागण्या मान्य करून घेणे ही मूळ कल्पना ब्रिटिशांचीच होती. म्हणजे पॉलिटिकल ऑर्गनायझेशन निर्माण करायचं आणि या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन निर्माण करून त्यांच्याच माध्यमातून काय करायचं आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. मग आज तुम्ही इंडियन पॉलिटिक्सचा अभ्यास केला असेल तर त्याच्यामध्ये पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप आहेत. बघा काय सांगतात आपल्याला ते पॉलिटिकल पार्टी आणि प्रेशर ग्रुप. काय सांगतो बरं ते पॉलिटिकल पार्टीज आणि प्रेशर ग्रुप. तर या ठिकाणी असणारे आपले दबाव तंत्राचा वापर करून आपण आपल्या मागण्या काय करायच्या मान्य करून घ्यायच्या. आपण आपल्या मागण्या काय करायच्या मान्य करून घ्यायच्या. मग बघा इथं आता ही जी काही संकल्पना आहे ही संकल्पना मूळची इंग्लंडची आहे बरं का. लक्षात घ्यायचं हे जे काही समजून घ्यायचं ज्या राजकीय संघटना आहेत या राजकीय संघटना
हाँ बघा थोडंस या ज्या राजकीय संघटना आहेत या राजकीय संघटना निर्माण करणं या राजकीय संघटना निर्माण करणं आणि त्यांच्या माध्यमातून आपल्या मागण्या मान्य करून घेणं हे जे तत्व आहे हे तत्व मुळात इंग्लंडचं आहे बरोबर आहे का हा कोणताही देश असेल तर ज्या ठिकाणी लोकशाही असेल तिच्यावरती जर का ती लोकशाही अनियंत्रित पद्धतीची असेल किंवा कोणत्याही देशाची राजेशाही असेल तर तिच्यावरती नियंत्रण ठेवण्यासाठी आपल्याकडे ग्रुप पाहिजेच नियंत्रण कोण ठेवणार ना जर नियंत्रण नाही ठेवलं तर अवघड आहे आणि मग लक्षात घ्यायचं तुमच्या माझ्यासारख्या शिकलेल्या लोकांनी नेमकं हेच केलं आणि मग त्यांच्याच माध्यमातून त्यांनी जशा ऑर्गनायझेशन निर्माण केल्या होत्या तशाच ऑर्गनायझेशन आपणही निर्माण केल्या आणि मग सेम कॉपी केली सेम म्हणून तर आपल्याकडे भारतामध्ये जो काही राष्ट्रवाद जन्माला आला तो कुणाचं अपत्य आहे ब्रिटिशांचं अपत्य ते याच्यामुळे म्हणलं जातं म्हणजे सेम आपण सगळ्या त्यांच्या कॉप्या केल्या आणि त्यांच्या कॉप्या करूनच आपण त्यांना काय केलं परत बाहेर घालवलं पण लक्षात घ्यायचं हे जरी आपण या बाबतीमध्ये केलं असेल तर ब्रिटिशांनी जो काही भारतामध्ये व्यापार केला होता ना व्यापार हा लक्षात घ्यायचं व्यापाराच्या बाबतीमध्ये पण त्यांनी हेच धोरण अवलंबलं होतं भारतीय लोकांचा पैसा घेतला त्या भारतीय लोकांच्या पैशातूनच त्यांनी व्यापार केला आणि त्या व्यापारातून मिळालेला जो काही नफा आहे या नफ्याच्या जोरावरती या लोकांनी भारतावरती काय केलं राज्य केलेलं आपल्याला दिसून येतं आला विषय लक्षात तुमच्या हा बघा म्हणून आपल्याला या ठिकाणी असं म्हटलं जातं बघा या अशा संघटना निर्माण करून दबावगट निर्माण करणे व मागण्या मान्य करून घेणे ही मूळ कल्पना कोणाची आहे ही ब्रिटिशांचीच आहे आणि शिक्षित भारतीयांनी ती ब्रिटिशांकडून उचलली कुठून घेतली रे बाळांनो होती शिक्षित ब्रिटिशांकडून उचलली बघा आणि तिचा अधिकाधिक वापर करण्यास सुरुवात केली म्हणजे तुमच्या माझ्यासारखे जे काही शिकलेले लोक होते हे शिकलेल्या लोकांनी काय केलंय हे सगळे विविध पॉलिटिकल ऑर्गनायझेशन वगैरे निर्माण करण्याचा प्रयत्न केलेला दिसून येतो बघा आपल्याला आता अनिल सियल हा जो इतिहासकार आहे हे इतिहासकार काय म्हणतात बघा या ठिकाणी क्रिकेट प्रमाणे संघटना हा ब्रिटिशांचा शोध होता बघा लक्षात घ्यायचं क्रिकेटचा शोध कुणी लावला इंग्लंड देशामध्ये लागला पण त्याचे चाहते सर्वाधिक कुठे तरी बाळांनो त्याचे चाहते कुठे सर्वाधिक तर ते आहेत या भारतामध्ये कुठे आहेत भारतामध्ये म्हणजे ज्यांनी खेळ सुरू केला त्यांच्यापेक्षा जास्त चाहते कुठे आहेत त्याचे या भारतामध्ये या भारतामध्ये गल्ली बोळामध्ये काय केलं जातं क्रिकेट खेळलं जातं अगदी त्याच पद्धतीनं बघा मग इथं क्रिकेट प्रमाणे संघटना बघा लक्षात घ्यायचं क्रिकेट प्रमाणे संघटना हा ब्रिटिशांचा शोध होता मात्र क्रिकेट प्रमाणेच तो भारतीयांचं वेड बनला तसं याच पद्धतीनं लक्षात घ्यायचं जरी त्या राजकीय संघटनांचा शोध ब्रिटिशांनी लावला असला तरी देखील लक्षात घ्यायचं सर्वाधिक राजकीय संघटना या भारतामध्ये निर्माण झाल्या आणि यांनी दबाव तंत्राचा वापर केला आणि ब्रिटिशांना भारतातून हकलून लावण्यामध्ये महत्वाचं योगदान दिलं म्हणून या ठिकाणी हा अनिल सियल इतिहासकार असं म्हणतात आला विषय लक्षात तुमच्या बघ आता बघायचं आपल्याला काँग्रेस पूर्व भारतातील राजकीय संघटना त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा बघायचं आपल्याला बंगालमधील राजकीय संघटना बघायच्यात आपल्याला काय बघायच्यात काय बंगालमधील राजकीय संघटना आता हा जो चार्ट आहे हा चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला ते कळून येईल बघा हा चार्ट जरी तुम्ही लक्षात ठेवला तरी तुम्हाला मार्क मिळून जातील त्याच्यामध्ये काही जास्त हे नाहीये बघा संघटना स्थापना ठिकाण आणि संबंधित व्यक्ती याच्यावरती लक्षात घ्यायचं डिरेक्टली किंवा इनडिरेक्टली प्रश्न असतो म्हणजे असतोच आणि तोच काय करायचा आपल्याला अभ्यास या ठिकाणी करायचा बघा संघटना कुठली संघटना रे बाळांनो लक्षात घ्यायचं वंग भाषा प्रकाशिका सभा आता आपण काय करूया हे चार्ट फॉर्मॅटमध्ये बघूया आपण काय करूया चार्ट फॉर्मॅटमध्ये बघूया आणि मग नंतर पुढे आपण याची इन डिटेल मध्ये माहिती बघूया बघा लक्षात घ्या इथं काय आहे वंग भाषा प्रकाशिका सभा कधी स्थापन झाली बाळांनो 1836 मध्ये कुठं स्थापन झाली कलकत्त्यामध्ये बघा संबंधित व्यक्ती कोण आहेत बघा याच्या संबंधित असणाऱ्या व्यक्ती कोण आहेत प्रसन्ननाथ टागोर प्रसन्नकुमार टागोर कालिकनाथ चौधरी द्वारकानाथ टागोर दुर्गा प्रसाद त्याच्यानंतर तारक पंचानन आणि गौरी शंकर तारक बागीश हे व्यक्ती काय त्यांच्या संदर्भात आहेत आता बघा
इन डिटेल मध्ये आपल्याला जर का अभ्यास करायचा असेल तर आपण पुढे बघणारच आहे. पण ज्या काही खालीलपैकी कोणत्या संघटना आता यांचा जो आहे यांचा कसा प्रश्न विचारला तो बघा तुम्हाला की क्रमवार पदिन लावा. काय करा? क्रमवार लावा. आणि मग क्रमवार पदिन आयोग तुम्हाला काय करतं असं प्रश्न विचारत असतं. आला विषय लक्षात? बघा मग 1836 1838 1843 बघा इथं लँड होल्डर की लँड होल्डर असोसिएशन किंवा जिला आपण जमीनदारी संघटना म्हणतो ही कधी स्थापन झाली म्हणून आपल्याकडे जुलै 1838 मध्ये स्थापन झाली. कधी झाली? जुलै 1838 मध्ये. आणि कुठे स्थापन झाली? कलकत्त्याला. कोण आहेत संबंधित व्यक्ती इच्छा? तर त्या आहेत प्रसन्न कुमार टागोर आणि द्वारकानाथ टागोर. या दोन व्यक्ती आहेत. ठीक आहे. आता बघा याच्यामध्ये जे काही प्रसन्न कुमार टागोर आहेत आणि द्वारकानाथ टागोर याच्या दोन पर्सनॅलिटी आहेत. या दोन पर्सनॅलिटीचा तुम्ही अभ्यास करून घेणं अपेक्षित आहे. इनडिरेक्टली यांच्यावरती प्रश्न विचारत असताना दिसून येतो. प्रसन्न कुमार टागोर आणि द्वारकानाथ टागोर यांचा तुम्ही काय करणं? अभ्यास करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर बघा इथं बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843 कलकत्ता कुणी स्थापन केली? जॉर्ज थॉम्सन यांनी स्थापन केली. आता बघा इथं ब्रिटिश इंडिया असोसिएशन काय म्हणतो ज्याला आपण? ब्रिटिश इंडिया असोसिएशन BIA ब्रिटिश इंडिया असोसिएशन कधी स्थापन झाली ही? तर आपल्याकडे 28 ऑक्टोबर 1851 ला स्थापन झाली. 28 ऑक्टोबर 1851 ला स्थापन झाली. येस, कुठे झाली? कलकत्ता. देवेंद्रनाथ टागोर आणि राधाकांत देव हे काय त्याचे संस्थापक आहेत. त्याच्यानंतर बघा ईस्ट इंडिया असोसिएशन 1866 ही पाठच पाहिजे लक्षात घ्यायचं. ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे आपल्याला काय पाहिजे? पाठच पाहिजे. बघा याच्यामध्ये लंडनला स्थापन झाले दादाबाई नवरोजी आणि व्यमेशचंद्र बॅनर्जी. दादाबाई नवरोजी आणि व्यमेशचंद्र बॅनर्जी काय केले? यांनी स्थापन केले. बघा कुठं? इंग्लंडमध्ये. हा लक्षात घ्यायचं. आता यांचा आपल्याला डिटेलमध्ये पुढे जाऊन अभ्यास करायचा आहे. बघा इंडियन लीग सप्टेंबर 1875 ला कलकत्त्याला स्थापन झाली. शिशिर कुमार घोष यांनी स्थापन केली. त्याच्यानंतर याच इंडियन लीगचं इंडियन असोसिएशन मध्ये रूपांतर झालं. तेही 26 जुलै 1876 मध्ये. कुठं झालं? कधी झाली? 26 जुलै 1876 मध्ये. कुठं? कलकत्त्याला. कुणी स्थापन केली? सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस. सुरेंद्रनाथ बॅनर्जी आणि आनंदमोहन बोस. आला विषय लक्षात? हे समजून घ्या. हा चार्ट जरी पाठ केला तरी तुमचा 2 मार्क कुठे गेलेले नाहीये. 2 मार्क म्हणजे कळलं का तुम्हाला? समजा आयोगाने तुम्हाला ह्या सगळ्या संघटना दिल्या आणि सांगितलं लावा त्यांचा क्रमवार, किंवा एका बाजूला संघटना दिली आणि तिचे असणारे संस्थापक दिले, हा लावा संघटना मॅच द पेअर, किंवा हेच प्रश्न तुम्हाला आयोग वन लाइनरला विचारू शकतं, किंवा हेच प्रश्न आयोग तुम्हाला मल्टी स्टेट मध्ये पण विचारलं जाऊ शकतं. मल्टी स्टेटमेंट मध्ये पण तुम्हाला काय करू शकतं? विचारलं जाऊ शकतं. बघा चलो आता बघा इथं सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला बघायची आहे ती म्हणजे वंगभाषा प्रकाशिका सभा जी 1836 मध्ये स्थापन झाली. वंगभाषा प्रकाशिका सभा. आता वास्तविकता आपण मराठीमध्ये बोलतो त्याच्यामुळे ही वंगभाषा आहे, पण ही बंग भाषा अशी आहे. काय आहे? बंग भाषा प्रकाशिका सभा. बंग पण आपण तिला काय म्हणतो? वंगभाषा प्रकाशिका सभा असं म्हणतो. बघा आता याच्यामध्ये बघा राजाराम मोहन रॉय यांच्या अनु यांच्याद्वारे स्थापन केली. बघा लक्षात घ्यायचं, राजाराम मोहन रॉय यांचा याच्यामध्ये समावेश नाही, कारण ही संघटना स्थापन कधी झाली? 1836 मध्ये. आणि राजाराम मोहन रॉय यांचा जो मृत्यू आहे तो कधी झाला? 1833 मध्ये. कधी झाला? 1833 मध्ये मृत्यू झाला. बघा त्यांचा त्यामुळे त्यांच्या अनु यांच्याद्वारे स्थापना केली. आपल्याला बघायचं पुढे कोणी कोणी केली. हा हे बघा यांचा उद्देश असा होता सरकारी धोरणावर चर्चा करणे, अध्ययन करून सरकारला विनंती पत्र पाठवणं आणि त्याची एकूण असणारी समीक्षा करणं, म्हणजे एकूण असणार त्याच्यावरती काय करणं, डिस्कशन वगैरे करणं. ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी काय आहेत महत्वाचं आहे बघा लक्षात घ्यायचं. आता बघा नेतृत्व ह्या ज्या संघटना आहेत या संघटनांचा अभ्यास कसं करायचं बघा लक्षात घ्यायचं. याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा नेतृत्व, अध्यक्ष, सचिव आणि तिचा उद्देश. नेतृत्व, अध्यक्ष, सचिव आणि उद्देश हे लक्षात घेणं आपल्याला काय गरजेचं आहे. मग बघा याच्यामध्ये आहे प्रसन्न कुमार टागोर. नेतृत्व कोणी केलं बघायचं? प्रसन्न कुमार टागोर, कालीनाथ चौधरी आणि द्वारकानाथ टागोर यांनी काय केलं? स्थापन केलं. त्याच्यानंतर बघायचे अध्यक्ष होते गौरीशंकर भट्टाचार्य. आता कधी कधी त्या ठिकाणी गौरीशंकर भट्टाचार्याच्या ऐवजी गौरीशंकर तारक बागेश असं पण आपल्याला काय दिसतं? नाव दिसतं. त्याच्यामुळे हे समजून घ्या. सचिव कोण आहेत बघा? दुर्गाप्रसाद तारक पंचानन. सचिव कोण आहेत? दुर्गाप्रसाद तारक पंचानन. आता याचा उद्देश बघा काय होता? उद्देश समजून घ्यायचं. बा आता मी तो आपण सुरुवातीला बघितलं होतं बघा की आपल्या मागण्या म्हणजे काय करायचं? पॉलिटिकल प्रेशर क्रिएट करायचा आणि प्रेशर क्रिएट करून आपल्या मागण्या मान्य करून घ्यायच्या. मग बघा याच्यामध्ये काय असतं ना की उच्च सरकारी पदांवर भारतीयांची काय करणं? नियुक्ती करणं. उच्च सरकारी पदांच्या वरती भारतीयांची नियुक्ती करा, कारण लक्षात घ्यायचं कालावधी आहे 1836 चा. हळूहळू भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार होत होता. भारतामध्ये डॉक्टर, इंजिनियर, वकील यासारखी जे काही व्यक्तिमत्व आहेत ही जन्माला येत होती. ठीक आहे. त्याच्यामुळं आता ते सुधारलेले आहेत. त्याच्यामुळं उच्च पदावरती नियुक्ती करणं गरजेचं आहे असं त्यांनी सांगितलंय. त्याच्यानंतर वृत्तपत्राला स्वातंत्र्य द्या.
वृत्तपत्राला स्वातंत्र्य द्या. आता 3600 आहे. मग आपल्याकडे 1835 ला चार्ल्स मेटकाफने वृत्तपत्रांना स्वातंत्र्य दिलं होतं बघा, म्हणून त्यांना आपण काय म्हणतो, वृत्तपत्राचा स्वातंत्र्याचा मुक्तदाता ज्यांना आपण असं म्हणतो ते म्हणजे चार्ल्स मेटकाफ. मग तसं काय करायचं आहे, वृत्तपत्राला स्वातंत्र्य द्या. त्याच्यानंतर जनतेवरील जमीनदारी दडपशाही रोखणे. बघा जनतेवरील जमीनदारीची काय करणे, जे काही जमीनदार आहेत ते जमीनदार ज्या पद्धतीने या लोकांचा टॅक्सेसमध्ये काय करतात, शोषण करतात, ते शोषण कुठेतरी थांबलं पाहिजे असं काय यांचं म्हणणं आहे बघा. म्हणजे दडपशाही वगैरे रोखली पाहिजे. म्हणजे बाळांनो या सगळ्यातून तुम्हाला काय कळलं सांगा बरं. या सगळ्यातून आपल्याला असं कळतं की आपले जे काही गाराणे आहेत, आपल्या ज्या काही अडीअडचणी आहेत, त्या या संघटनेच्या माध्यमातून किंवा हे जे काही असणारे पुढारी आहेत यांच्या माध्यमातून ब्रिटिश सरकारच्या सरकारपर्यंत काय करायचे आहेत, पोहोचवायचे आहेत. आता या संघटनांच्या बद्दल मी तुम्हाला अजून एक सांगतो की या संघटना सगळ्या मवाळ स्वरूपाच्या आहेत. कसल्या आहेत बाळांनो, मवाळ स्वरूपाच्या संघटना आहेत, आला विषय लक्षात. आणि म्हणून याच्यामध्ये कुठल्याही प्रकारची जी हिंसा आहे ही हिंसा तुम्हाला दिसत नाही. म्हणजे काय करायचं आहे बघा, या ठिकाणी अर्ज, विनंत्या, पत्र, त्याच्यानंतर पुन्हा डिस्कशन म्हणजे बैठका वगैरे ज्या असतील, चर्चासत्र असतील, याच्या माध्यमातून भारतीयांना काय करायचं आहे, भारतीयांची गाराणी त्यांच्यापर्यंत पोहोचवायची आहेत. ठीक आहे, चलो बघा. आता बघा याच्यामध्ये ब्रिटिशांशी भारतीयांचं प्रशासकीय संबंध सुधारणे. बघा लक्षात घ्यायचं, जे वंगभाषा प्रकाशिका सभा हिचा उद्देश काय आहे, ब्रिटिशांशी भारतीयांचे प्रशासकीय संबंध सुधारणे. बरं मला सांगा, ब्रिटिशांचे आणि भारताचे प्रशासकीय संबंध कधी सुधारतील, ज्या वेळेस आपण उच्च पदावरती जाऊ त्यावेळेस, आणि ते ज्या वेळेस आपल्याला उच्च पदावरती बसण्याच्या पात्रतेचे समजतील त्याच वेळेस ना. जर लक्षात घ्यायचं, हा दुरावा जर दूर नाही झाला, हा दुरावा जर का दूर नाही झाला, तर मात्र काय होऊ शकतं, प्रशासकीय संबंध सुधारतील गरे बाळांनो, नाही सुधारतील. म्हणजे भारतीय लोकांनी देखील उच्च पदावरती जाणं अपेक्षित होतं, म्हणजे न्यायालयामध्ये असेल किंवा ईस्ट इंडिया कंपनीच्या उच्च पदांच्या वरती असेल, ठीक आहे, महसूल जे डिपार्टमेंट आहे त्याच्यामध्ये किंवा पीडब्ल्यूडी जे आहे त्याच्यामध्ये, म्हणजे मोठ्या पदावरती जाणं काय आपल्याला अपेक्षित आहे. पण तुम्ही कधी जाल, ज्यावेळेस तुम्ही आम्हाला संधी द्याल त्यावेळेस, आणि जर का नाही गेलो तर मग काय होईल पुन्हा, हा लक्षात घ्यायचं, अवघड होईल पुन्हा. हा बघा, ब्रिटिश संसदेकडे भारतीय मागण्यांचा पाठपुरावा करणं. ब्रिटिश संसदेकडे काय करणे, भारतीय मागण्यांचा पाठपुरावा करणे. त्याच्यानंतर वादविवादाच्या माध्यमातून बंगाली शिक्षणाला प्रोत्साहन देणे. लक्षात घ्यायचं, ही भारतातील पहिली राजकीय संघटना म्हणलं जातं. लक्षात घ्यायचं, भारतातील पहिली राजकीय संघटना म्हणलं जातं. बघा, वादविवादाच्या माध्यमातून बंगाली शिक्षणाला प्रोत्साहन देणं आणि जनमत तयार करणं. बघा इथं काय आहे, बघा प्रादेशिक वाद दिसतो. बघा इथं बंगाली शिक्षणाला काय करणं, प्रोत्साहन द्यायचं. बघा, आणि मग या बंगाली शिक्षणाला प्रोत्साहन देत, बंगाली शिक्षणाला प्रोत्साहन देत काय करायचं, त्यांच्यामध्ये जनमत तयार करायचं आहे. म्हणजे काय रे बाळांनो, या ठिकाणी प्रायमरी एज्युकेशन जे आहे, बघा लक्षात घ्यायचं काय आहे, जे प्रायमरी एज्युकेशन आहे, हे प्रायमरी एज्युकेशन देखील महत्वाचं ठरवताना दिसतं. आता बघा, मी तुम्हाला पाठीमागच्या लेक्चरला पण एकदा सांगितलं होतं, बघा आपलं जे काही मॅरेथॉनचं सेशन झालं होतं त्याच्यामध्ये पण मी तुम्हाला सांगितलं होतं की भारतामध्ये ज्या पण काही सगळ्या संघटना आहेत किंवा भारतामध्ये ज्या पण काही कारवाया आहेत, कुठल्या कारवाया लक्षात घ्यायचं, बघा बंगाल जो आहे ना, बंगाल, हा बंगाल जो आहे, हा बंगाल बाळांनो हॉटस्पॉट आहे. बंगाल काय आहे, हॉटस्पॉट आहे. कुठल्या गोष्टींचा हॉटस्पॉट आहे बंगाल, तर बंगाल लक्षात घ्यायचं, सगळ्याच गोष्टींचा हॉटस्पॉट आपल्याला दिसून येतो. बघा बघा त्याच्यामध्ये काय काय आहे, बंगालच्या हॉटस्पॉट मध्ये कोण कोण येतो बघा. बंगालमध्ये सगळ्यात पहिल्यांदा क्रांतिकारी चळवळी घडून आल्या, येस अगदी बरोबर आहे. त्याच्यानंतर पुन्हा शैक्षणिक क्रांती देखील त्याच ठिकाणी घडून आली, हा लक्षात घ्या. त्याच्यानंतर पुन्हा राजकीय ज्या काही संघटना आहेत, राजकीय संघटना, त्या राजकीय संघटना पण त्याच बंगाल प्रांतामध्ये घडून आल्या. त्याच्यानंतर लक्षात घ्यायचं, ज्या काही धार्मिक सुधारणा चळवळी आहेत, त्या धार्मिक सुधारणा चळवळी पण त्यांच्यामध्येच घडून आल्या. त्याच्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या ज्या काही सामाजिक सुधारणा चळवळी आहेत, त्या सामाजिक सुधारणा चळवळी देखील यांच्यामध्येच घडून आल्या. 1856 ला विधवा पुनर्विवाहाचा कायदा त्यांच्यामध्येच झाला. 1829 ला सतीबंदीचा कायदा तोही तिकडेच झाला. आला विषय लक्षात, म्हणजे या सर्व गोष्टींचा हॉटस्पॉट कोण आहे, बंगाल. त्याच्यामुळे लक्षात, आता मग सर बंगालच का बरं, कारण बघा 1757 ला आपल्याकडे काय झाले, प्लासीचं युद्ध झालं. 1757 ला प्लासी युद्ध झालं, त्याच्यानंतर 1764 मध्ये बक्सरचं युद्ध झालं, त्याच्यानंतर पुन्हा याच नंतर ब्रिटिशांचा बंगालमध्ये प्रवेश झाला. आणि मग बंगालमध्ये प्रवेश झाल्यानंतर तिथल्या जनतेवरती त्यांनी मोठ्या प्रमाणामध्ये काय केले, कर वगैरे लावायला लादायला चालू केलं. कारण 1765 मध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणे अधिकार प्राप्त झाले होते. आणि मग त्यांना मिळालेल्या ज्या काही फर्रुख सिरकडून ज्या काही विशेष सवलती आहेत, या विशेष सवलतीच्या माध्यमातून त्यांनी त्या ठिकाणी जनतेवरती विविध कर लावले, शेतीवरती विविध कर लावले. त्याच्यामुळे जनता त्या ठिकाणी अन्याय करून उठली, म्हणजे तिथल्या जनतेला अन्यायाची जाण झाली आणि त्या अन्यायाविरुद्ध त्यांनी शस्त्र उपसलं. म्हणून कोणत्याही चळवळीमध्ये बंगाल काय दिसतो, आपल्याला हॉटस्पॉट दिसतो. आणि जसं आता आपण
काँग्रेस पूर्वजा काही राजकीय संघटना बघतोय त्या संघटना देखील लक्षात घ्यायचं. सगळ्यात पहिल्यांदा कुठं स्थापन झाल्या, या बंगाल प्रांतामध्ये स्थापन झालेले आपल्याला दिसून येतात. आता बघा याच्यामध्ये काय आहे की विशेष काय सांगतो, बघा विशेष काय या वंगभाषा प्रकाशिका सभेबद्दल विशेष काय आहे हा हे आपण काय करूया समजून घेऊया. बघा इथं भारतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना, बघा भारतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना होय विशेष, भारतात स्थापन झालेली पहिली राजकीय संघटना आहे. बघा भारतात स्थापन झालेली पहिली संघटित राजकीय संघटना आहे, हा समजून घ्यायचं. मग बॉम्बे प्रांतामधली कुठली आहे आपल्याकडे, बॉम्बे असोसिएशन. या संस्थेने बंगालच्या स्थानिक साहित्याच्या संवर्धनासाठी काम केलं. काम काय बघायचं, बंगालच्या स्थानिक साहित्याच्या संवर्धनासाठी काम केलं. त्याच्यानंतर सिसिर दास, आता लक्षात घ्यायचं हे त्यांच्या भाषेमध्ये सिसिर येतं, पण जर का आपण मराठीमध्ये बोलायला गेलो तर ते शिशिर असं देखील होईल. काय होईल, शिशिर. शिशिर किंवा सिसिर हे दोन्ही काय आहेत, एकच आहे. हा यासारख्या इंग्रजी शिक्षित विचारवंतांनी स्थानिक बंगाली साहित्याचा विकास आणि प्रसार करण्यात मदत केली. यासाठी अनेक बंगाली देखील त्यांनी काय केले, समाज स्थापन केले. बघा आणि मग याच्याच पूर्वी एक समाज स्थापन झाला होता इकडे, तो म्हणजे ब्राह्मो समाज स्थापन झालेला आपल्याला दिसून येतो. बघा चलो बघा आता बघा याची पुढची बघायची आपल्याला जमीनदारी असोसिएशन, की जिला आपण इंग्लिशमध्ये लँड होल्डर सोसायटी असं म्हणतो, ती कधी स्थापन झाली बघा, जुलै 1838 मध्ये. कधी स्थापन झाली, जुलै 1838 मध्ये स्थापन झाली. आता बघा इथं जमीनदारांच्या हितसंरक्षणासाठी या संघटनेची स्थापना झाली. उद्देश बघा काय यायचा, जमीनदारांच्या हितसंरक्षणासाठी या संघटनेची स्थापना झाली. आता बघा इथे सचिव आणि पदाधिकारी, बघा सचिव कोण आहेत, प्रसन्न कुमार टागोर आहेत. त्याच्यानंतर पदाधिकारी कोण आहेत, द्वारकानाथ टागोर आहेत. त्याच्यानंतर बघा ही संस्था तक्रार निवारणासाठी घटनात्मक उपाययोजनांचा अवलंब करी. बघा लक्षात घ्यायचं काय आहे, तक्रार निवारण घटनात्मक उपाययोजनांचा अवलंब करी. घटनात्मक उपाययोजना म्हणजे काय रे बाळांनो, या ठिकाणी असणाऱ्या तुमचा अर्ज असेल, त्यानंतर या ठिकाणी तुमची विनंती असेल, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी एकूण तुमचं काय असेल हे जे शिष्टमंडळ वगैरे पाठवलं जातं ते शिष्टमंडळ असेल, त्याच्यानंतर पुन्हा या ठिकाणी तुमची चर्चा केली जाईल, त्याच्यानंतर या ठिकाणी तुमच्या वेगवेगळ्या बैठका घेतल्या जातील, आणि मग त्या सर्वांच्या माध्यमातून तुम्हाला काय केलं जाईल, तोडगा काढला जाईल. म्हणजे काय रे बाळांनो, तर एकूण अशा प्रकारे तुम्हाला काय आहे, घटनात्मक उपाययोजनांचा अवलंब करायचा आहे. बघा आता इंग्लंडमध्ये ऍडम्स व थॉम्सनने स्थापन केलेल्या ब्रिटिश इंडिया सोसायटीशी ही सहकार्य करी. बघा लक्षात घ्यायचं काय आहे, ऍडम्स आणि थॉम्सनने ज्या काही संघटना स्थापन केली होती, हा ब्रिटिश इंडिया असोसिएशन, त्या ब्रिटिश इंडिया सोसायटी, त्या ब्रिटिश इंडिया सोसायटीशी या ठिकाणी असणारी की आपली लँड होल्डर सोसायटी आहे ही काय करत होती, म्हणजे मिळती जुळती काम करत होती. बघा म्हणून आपल्याकडे असं म्हणलं जातं की भारतामध्ये असणारी जमीनदारी असोसिएशन किंवा लँड होल्डर सोसायटी आणि ब्रिटिशमध्ये इंग्लंड सॉरी ब्रिटनमध्ये ऍडम्स आणि थॉम्सनने स्थापन केलेली जी काही ब्रिटिश इंडिया सोसायटी आहे, बघा ब्रिटिश इंडिया सोसायटी आणि लँड होल्डर सोसायटी यांना ट्विन ऑर्गनायझेशन असं देखील म्हटलं जातं. काय म्हटलं जातं त्याला, ट्विन ऑर्गनायझेशन असं देखील म्हटलं जातं. बघा हे आपल्याला समजून घेणं काय गरजेचं आहे. बघा बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843, काय बघायचं आपल्याला, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843. बघा संस्थेचे उद्देश काय आहेत, बघा इंग्रजांच्या नियंत्रणाखालील भारतीय जनतेची वास्तविक स्थिती जाणून घेणं. काय बघा या ठिकाणी, बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी 1843 काय सांगितलं याच्यामध्ये, संस्थेचे उद्देश बघा इंग्रजांच्या नियंत्रणाखालील भारतीय जनतेची वास्तविक स्थिती जाणून घ्यायची आहे. मग त्यांच्यावरती काही सामाजिक आर्थिक राजकीय शैक्षणिक प्रशासकीय या ज्या काही गोष्टी आहेत यांच्या बाबतीमध्ये भारतीयांची काय स्थिती आहे हे काय करायचंय, जाणून घ्यायचंय. बघा म्हणून या ठिकाणी बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी स्थापना झाली 1843 मध्ये. त्याच्यानंतर जनतेच्या प्रगतीसाठी शांततामय आणि कायदेशीर मार्गाचा अवलंब करणं. बघा पुन्हा एकदा याच्यामध्ये तुम्हाला कुठे हिंसा दिसते का, नाही दिसत. मग याच्यामध्ये तुम्हाला काय दिसतंय, याच्यामध्ये एकूण जे औपचारिकरित्या आहे ते काय करायचे, आपली गाराणी जी आहेत ते एकदम संयम शांततेच्या मार्गाने पोहोचवायचे आहेत, कुठेही इथं खळखट्याक करायचं नाही. बघा जनतेला त्यांचे न्याय आणि अधिकार मिळवणे, काय करणे, जनतेला त्यांचे न्याय आणि अधिकार मिळवून देणे. त्याच्यानंतर बघा ब्रिटिश इंडिया असोसिएशन 28 ऑक्टोबर 1851, काय आहे, ब्रिटिश इंडिया असोसिएशन 28 ऑक्टोबर 1851 ही संस्था स्थापन झाली. बघा याच्यामध्ये काय आहे, यामध्ये लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांचं काय केलं, विलिनीकरण केलं. मग समजून घ्यायचं, समजा आयोगाने तुम्हाला जर प्रश्न विचारला की याच्यामध्ये की
लँड होल्डर सोसायटी आणि बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी यांच्या एकत्रीकरणातून खालीपैकी कोणती संस्था स्थापन झाली किंवा कोणती राजकीय संघटना स्थापन झाली, तर ती आहे आपल्याकडे ब्रिटिश इंडिया असोसिएशन, किंवा ब्रिटिश इंडिया असोसिएशन जी खालीलपैकी कोणत्या संघटनांच्या एकत्रीकरणातून निर्माण झाली होती, तर ती लँड होल्डर सोसायटी किंवा बंगाल ब्रिटिश इंडिया सोसायटी, लक्षात घ्या. पुढे बघायचे सचिव कोण आहेत, सचिव आहेत देवेंद्रनाथ टागोर. कोण आहेत, देवेंद्रनाथ टागोर. त्याच्यानंतर अध्यक्ष कोण आहेत, राधाकांत देव. उद्दिष्ट बघा काय यांचं, ब्रिटिश प्रशासनामध्ये कार्यक्षमता आणि सुधारता घडवून आणून भारतीयांची स्थिती काय करणं, अधिक चांगलं करणं. मग ती भारतीयांची स्थिती लक्षात घ्यायचं. बघा हे जे भारतीयांची स्थिती दिसते का तुम्हाला इथं, या स्थितीमध्ये शैक्षणिक, प्रशासकीय आणि राजकीय ह्याला काय दिलं होतं, जास्त महत्व दिलं होतं. प्रशासकीय, राजकीय आणि शैक्षणिक, ठीक आहे. हे फक्त तुम्ही काय करा, समजून घ्या. याच्यामध्ये अवघड असं काहीच नाहीये. आता ह्या ज्या काही ऑर्गनायझेशन आहेत, या ऑर्गनायझेशन वरती बघा आयोगाने तुम्हाला याच्या बद्दल पाठीमागे जर का बघितलं असेल तर कशा प्रकारे प्रश्न विचारलेत माहिती तुम्हाला. बघा जे प्रश्न विचारले याच्यावरती ते कसे विचारलेत, एक तर तुम्हाला याच्यावरती वैचारिक स्वरूपाचे प्रश्न विचारलेत. काय विचारलेत, वैचारिक स्वरूपाचे, म्हणजे ज्याला आपण ओव्हरऑल क्वेश्चन असं म्हणतो तो, म्हणजे एखाद्या प्रकरणावरती काय असतं ना की कधी थेट प्रश्न नसतो, मग तो काय असतो, एक ओव्हरऑल तुम्ही जो काही अभ्यास केलेला असतो त्या प्रकरणाशी संबंधित त्याच्यावरती तो काय केला जातो, आपल्याला प्रश्न विचारला जातो. बघा आता बघा याच्यामध्ये जो आहे वैचारिक आहे एक नंबरला, दुसरा जो आहे यांचा क्रमवार पद्धतीने तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काय विचारला जातो, क्रमवार पद्धतीनं. किंवा एखादी जी काही पर्सनॅलिटी असेल, बघा एखादी जर का पर्सनॅलिटी असेल तर त्या पर्सनॅलिटी बद्दल देखील तुम्हाला आयोग प्रश्न विचारतं. आपला पुढे आपल्याला बघायचं आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जी असतील, आनंद मोहन बोस असतील, त्याच्यानंतर द्वारकानाथ टागोर असतील, देवेंद्रनाथ टागोर असतील, रवींद्रनाथ टागोर असतील, ह्यासारख्या ज्या काही व्यक्ती आहेत या सगळ्या संस्थांशी संबंधित खास करून बंगालमधील, तर त्या मला असं वाटतं की जवळपास ते आपल्याला माहितीच पाहिजेत. ज्यांना प्रामाणिकपणे कष्ट करायचं मी त्यांच्यासाठी बोलतोय. आला विषय लक्षात. हा बघा मग हे अशा प्रकारे काय केलं जातं, हे प्रश्न विचारले जातो वैचारिक, क्रमवार, त्या संघटनांचा एकूण असणारी जी काही पर्सनॅलिटी आहे त्याच्यावरती देखील काय केलं जातो, आपल्याला प्रश्न विचारला जातो. बघा त्याच्यामुळे समजून घ्यायचं की सगळं पाठच असावं लागेल असा पण काही इश्यू नाहीये, पण लक्षात घ्यायचं काही नसण्यापेक्षा काही माहिती असणं कधी पण काय असतं, चांगलं असतं. म्हणजे प्रत्येक प्रश्नाला अभ्यास झालाच पाहिजे असं पण नाही, लॉजिक काहीतरी असतं की नाही, हा लॉजिक नावाची काही गोष्ट आहे की नाही, हा ते आपण समजून घेणं काय गरजेचं आहे. बघा चलो पुढे बघा इथं काय आहे, मागण्या बघा यांच्या काय आहेत. बघा यांच्या मागण्या काय आहेत, आयसीएसची परीक्षा एकाच वेळेस इंग्लंड आणि भारतामध्ये घ्यावी. बघा कुठे घ्यावी, आयसीएसची परीक्षा एकाच वेळेस इंग्लंड आणि भारतामध्ये घ्यावी. कुठं, इंग्लंड आणि भारतामध्ये. आयसीएस कधी चालू झाले बघा, आयसीएस आपल्याकडे 1853 जो काही कायदा आहे त्या 1853 कायद्यानुसार इंग्लंडमध्ये पहिल्यांदा सीएस म्हणजे सिव्हिल सर्व्हिसेस या 1855 मध्ये घेण्यात आल्या. कधी, 1855 मध्ये घेण्यात आल्या. बघा आणि मग भारताला पहिला आयसीएस कधी मिळाला, 1864 मध्ये, बरोबर आहे, सत्येंद्रनाथ टागोर यांच्या माध्यमातून. आयसीएसची परीक्षा एकाच वेळेस इंग्लंड आणि भारतामध्ये घ्यावी. मग हे जे काही सुरुवातीला आयसीएसची परीक्षा होती ही सुरुवातीला फक्त इंग्लंडमध्येच व्हायची. बघा कुठं व्हायची, फक्त इंग्लंडमध्ये व्हायची आणि तीही वयाच्या 21 वर्षाच्या आतमध्ये. कुठं, वयाच्या 21 वर्षाच्या आतमध्ये. तेही वय कमी केलं लिटनने. कुणी, लिटन, लॉर्ड रिपन आणि लिटन. याच्यामध्ये आपल्याला बऱ्याचदा काय होतं, कन्फ्युजन होताना दिसतं, पण कन्फ्युजन व्हायचं नाही. बघा जो काही लिटन आहे त्या लिटननं काय केलं बाळांनो, या ठिकाणी वय कमी केलं. हे तो विषय लक्षात, काय केलं, लिटनने वय कमी केलं, पुन्हा रिपन ते वाढवलं. हां, आपण त्याच्यामध्ये जो काही ब्रिटिशांचा प्रशासकीय इतिहास जो आहे तो प्रशासकीय इतिहास देखील आपल्याला बघायचा आहे. याच्यामध्ये फिरती न्यायालय असतील, उच्च न्यायालय असेल, सर्वोच्च न्यायालय असेल, किंवा त्यांनी केलेल्या अजून ज्या काही घटनात्मक सुधारणा आहेत या सगळ्यांचा काय करायचा, आपल्याला अभ्यास करायचा आहे. क्लिअर आहे, हा टेन्शन घ्यायचं नाही. बघा भारतीयांच्या प्रश्नांची चौकशी करण्यासाठी संसदीय शिष्टमंडळ पाठवणं. बघा शिष्टमंडळ म्हणजे जर समजा तुम्हाला आयोगाने असं एखादं स्टेटमेंट विचारलं की बंगाल प्रांतामध्ये काँग्रेस पूर्व झालेल्या राजकीय संघटनांच्या बद्दल खाली विधानांचा विचार करा. मग बघा त्याच्यामध्ये जर का दिलं की त्या संघटना अशा एकदम जहाल स्वरूपाच्या होत्या किंवा त्यांच्या एकूण कार्याचं स्वरूप वगैरे आहे, हे याच्यावरती तुम्हाला आयोग काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. त्याच्यामुळे बी अवेअर. शिक्षणासाठी अधिक खर्च करावा. त्याच्यानंतर ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी, बघा लक्षात घ्यायचं, ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियट या पत्रकातून ब्रिटिशांच्यावरती जोरदार टीका केली. आता लक्षात घ्यायचं, टीका करणं वेगळं, टीका करणं हे जहालवादामध्ये येत नाही बरं का, लक्षात घ्यायचं. टीका करणारे आपल्या आयुष्यामध्ये असावे, ठीक आहे, लक्षात घ्यायचं. मग ते सामाजिक आयुष्य असेल किंवा तुमचं स्वतःचं आयुष्य असेल, टीकाकारांचा नेहमी आदर करा, कारण टीकांच्यामुळे आपण काय करतो, बऱ्याचदा खूप मोठ्या उंचीवरती जातो.
बघा मग इथं लगा इथं बघा लक्षात घ्यायचं ब्रिटिश इंडिया असोसिएशनचे हरिश्चंद्र मुखर्जी यांनी हिंदू पेट्रियट मग लक्षात घ्यायचं आयोग तुम्हाला प्रश्न असा विचारेल बघा की ब्रिटिश इंडिया असोसिएशनच्या माध्यमातून खालीलपैकी कोणी हिंदू पेट्रियट या वृत्तपत्राच्या माध्यमातून ब्रिटिशांच्यावरती टीका केली तर ते कोण असेल आपल्याकडे हरिश्चंद्र मुखर्जी असतील कोण असतील हरिश्चंद्र मुखर्जी असतील आला विषय लक्षात हा हे तुम्ही समजून घ्यायचं बघा किंवा हिंदू पेट्रियट किंवा हरिश्चंद्र मुखर्जी यांच्यावरती देखील तुम्हाला आयोग प्रश्न विचारला जाऊ शकतो किंवा प्रश्न तुम्हाला विचारू शकतो चलो बघा पुढे बघा ईस्ट इंडिया असोसिएशन 1 नोव्हेंबर 1866 आता लक्षात घ्यायचं ही खूप खतरनाक आहे बरं का ही खूप खतरनाक आहे ईस्ट इंडिया असोसिएशन 1 नोव्हेंबर 1866 ला आता दादाभाई नवरोजी यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्यानं लंडन या ठिकाणी म्हणजे समजा आयोगाने तुम्हाला आतापर्यंत जे काय आपण विविध पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बघितल्या बघा लक्षात येस काय आहे ज्या काही विविध पॉलिटिकल ऑर्गनायझेशन बघितल्या आपण त्याच्यामध्ये लक्षात घ्यायचं जर तुम्हाला वेगळा गट दिला तर त्या वेगळ्या गटातील हा शब्द तुम्हाला काय करता आला पाहिजे ओळखता आला पाहिजे क्लिअर आहे का ओळखता आला पाहिजे समजा त्या सगळ्या संघटना दिल्या त्या सगळ्या संघटना बंगालमध्ये असतील आणि ही एकच संघटना कुठली रे बाळांनो लंडन मधले बरोबर आहे म्हणजे भारताच्या बाहेर स्थापन झालेले असं जर का आपल्याला प्रश्न विचारला तर तो मात्र काय आपल्याला लक्षात येणं गरजेचं आहे बघा दादाभाई नवरोजी यांनी व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या सहकार्याने लंडनला स्थापन केली मग संस्थापक कोण देशामध्ये एक दादाभाई नवरोजी आणि दुसरे म्हणजे व्योमेशचंद्र बॅनर्जी या दोन व्यक्तिमत्व आहेत बघा इथं त्याच्यानंतर याच्या पुढे बघायला गेलं तर इथं जो उद्देश आहे तो उद्देश काय आहे ब्रिटिश जनतेला भारतीय समस्यांची ओळख करून देणे ब्रिटिश जनतेला म्हणजे इंग्लंडमध्ये जायचं त्या ठिकाणी ती संघटना स्थापन झाली बरोबर आहे आणि मग त्या संघटनेच्या माध्यमातून तिथली जी काही ब्रिटिश जनता आहे त्यांची सिंपथी मिळवणं म्हणजे काय की तुमची या ठिकाणी किंवा तुमचा जो काही या ठिकाणी इंग्लंड देश आहे हा देश आम्हाला कशाप्रकारे लुटतोय किंवा कशाप्रकारे आमचा छळ होतोय हे सगळं त्या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न केलाय लक्षात घ्यायचं भारताच्या माध्यमातूनच हे जे काही आपल्याकडे राष्ट्रीय काँग्रेस वगैरे स्थापन झालं ना नंतर या राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून इंग्लंडमध्ये ज्यावेळेस प्रचार आणि प्रसार करण्यात आला त्यावेळेस आपण त्यांचं सरकार बदलण्यामध्ये म्हणजे आपण त्यांचं कित्येक वेळा सरकार पण बदललेलं लक्षात घ्यायचं ह्या भारत किंवा जे काही पूर्वेकडचे देश आहेत बघा लक्षात घ्यायचं त्यांचा विरोधकही होता तिथं ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जशी भारतामध्ये काम करायची तसे त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे विरोधक पण कुठे होते इंग्लंडमध्ये होते आणि मग त्यांचे ते विरोधक आणि आपण या दोघांनी मिळून देखील त्यांचं बऱ्याचदा सरकार देखील पाडलेलं आपल्याला दिसून येतं आला विषय लक्षात समजून घेऊ मग भारतातील राजकीय उदासीनतेमुळे दादाभाईंनी लंडनला आपलं कार्यक्षेत्र बनवलं आता लक्षात घ्यायचं दादाभाई नवरोजी जे आहेत काय दादाभाई जे नवरोजी आहेत या दादाभाई नवरोजींनी काय नेमकं केलं बघा लक्षात घ्यायचं 1892 मध्ये इकडे लक्ष द्या रे 1892 मध्ये लक्षात घ्यायचं की दादाभाई नवरोजी सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघातून निवडून आले कुठून आले रे बाळांनो सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघ जो आहे सेंट्रल फिन्सबरी कॉन्स्टिट्युएन्सी जो आहे याच्यातून ते निवडून आले सुरुवातीला दादाभाई नवरोजींच्या वरती प्रचंड प्रमाणामध्ये टीका करण्यात आली दादाभाई नवरोजींनी 2 वेळा ऑलरेडी त्या ठिकाणी इलेक्शन लढवलेलं होतं पण दादाभाई नवरोजी निवडून आलेले नव्हते तिसऱ्या टर्ममध्ये दादाभाई नवरोजी निवडून आले मग त्यांना त्या ठिकाणी आदिवासींचा नेता म्हणून संबोधण्यात आलं त्याच्यानंतर रेड कार्पेट बेगर असं देखील त्यांची अवहेलना करण्यात आली आणि जो इंग्लंड लक्षात घ्यायचं ही भारतासाठी किती अभिमानाची गोष्ट आहे बघा त्या इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये निवडून येणारा पहिला हिंदी सदस्य म्हणजे या ठिकाणी दादाभाई नवरोजी आहेत आणि मग भारतामध्ये असणारे जे काही गलिच्छ राजकारण आहे या गलिच्छ राजकारणाला ते कंटाळले आणि आपलं कार्यक्षेत्र त्यांनी इंग्लंडला बनवलं त्याच्यामुळे या ठिकाणी लक्षात घेणं गरजेचं आहे की दादाभाई नवरोजी सेंट्रल फिन्सबरी मतदारसंघातून 1892 निवडून आले ज्या इंग्लंडने भारतामध्ये किंवा ज्या ब्रिटिशांनी भारतामध्ये शिक्षणाचा प्रचार आणि प्रसार केला ना लक्षात घ्यायचं त्यांच्या देशामध्ये प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं त्यांच्या देशामध्ये प्राथमिक आणि प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं ज्यावेळेस 1897 झालं ना इंग्लंडमध्ये त्यावेळेस लक्षात घ्यायचं दादाभाई नवरोजींच्या प्रयत्नामुळे झालेलं आहे इंग्लंडमध्ये जे प्राथमिक शिक्षण मोफत आणि सक्तीचं झालं किंवा त्यांनी 1897 जो कायदा केला तो कायदा याच दादाभाई नवरोजींच्या मुळे झालेला आहे आला विषय लक्षात हा हे देखील तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे आणि भारतामध्ये असणारं जे काही गलिच्छ राजकारण आहे किंवा विचारांची जी काही मिळती जुळती रेष या ठिकाणी जुळत नव्हती म्हणून त्यांनी भारत सोडला आणि मग आपलं जे काही एकूण असणारं राजकीय कार्य आहे हे राजकीय कार्य त्यांनी त्याच ठिकाणी चालू केलं बघा आता बघा इथं सगळ्यात महत्वाची अजून एक गोष्ट आहे ती म्हणजे ही जी काही ईस्ट इंडिया असोसिएशन आहे हिला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची समिती म्हणलं जातं काय म्हणलं जातं हिला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असंही म्हणतात तिला बघा
1869 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा मुंबई मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाल्या. तर मुंबईला जी शाखा स्थापन झाली त्याचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड. कोण होते? भाऊदाजी लाड. बघा इथे एक ही एक गोष्ट समजून घ्यायची. बघा ईस्ट इंडिया असोसिएशन, बघा ईस्ट इंडिया असोसिएशन कधी स्थापन झाली ते बाळांनो, ही 1866 मध्ये स्थापन झाली. कधी स्थापन झाली? 1866 ला. तर लक्षात घ्या 1869 मध्ये, कधी? 1869 मध्ये भारतात तीन ठिकाणी काय झाली, शाखा स्थापन झाली तीन ठिकाणी. मग कुठं? बॉम्बे. कुठं स्थापन झाली? बॉम्बे मद्रास. हा लक्षात घ्यायचं, बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता. आयला विषय लक्षात, बॉम्बे मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाली. बघा तीन नंबरला कलकत्ता. आता लक्षात घ्यायचं, बॉम्बे म्हणजे महाराष्ट्र. लक्षात घ्यायचं, महाराष्ट्राची लिंग कशी लागते बघा इथं, बॉम्बे म्हणजे महाराष्ट्र. मग या बॉम्बेला जी शाखा स्थापन झाली, बॉम्बेला जी शाखा स्थापन झाली तिचे अध्यक्ष कोण होते रे बाळांनो? अध्यक्ष डॉक्टर भाऊदाजी लाड होते. बघा मुंबई शाखेचे त्याचे अध्यक्ष कोण होते? मुंबई शाखेचे अध्यक्ष तर ते म्हणजे डॉक्टर भाऊदाजी लाड. कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड हे तिचे कोण होते? अध्यक्ष होते. आता लक्षात घ्यायचं, भाऊदाजी लाड हेच व्यक्तिमत्व ज्यावेळेस आपल्याकडे 1852 मध्ये 26 ऑगस्ट 1852, मी लिंक सांगतोय लगेच लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस इथं 26 ऑगस्ट 1852 ला आपल्याकडे बॉम्बे असोसिएशन स्थापन केली गेली ना, कुठली? बॉम्बे असोसिएशन. त्या बॉम्बे असोसिएशनचे ते काय होते? सचिव होते. सचिव, बॉम्बे असोसिएशनचे जे सचिव होते. बघा मग लक्षात घ्यायचं, डॉक्टर भाऊदाजी लाड हे ईस्ट इंडिया असोसिएशन जे आहे, बघा लक्षात घ्यायचं काय, ईस्ट इंडिया असोसिएशनच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष, तर बॉम्बे असोसिएशनचे ते काय होते? सचिव होते. सचिव. हा हे जे आहे हे थोडंसं काय करायचं असं आपल्याला समजून घ्यायचं आहे. बघा 1869 मध्ये ईस्ट इंडिया असोसिएशनच्या शाखा मुंबई मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाल्या. मग मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते? डॉक्टर भाऊदाजी लाड होते. बघा असोसिएशनला सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असंही म्हणतात. काय म्हणतात तिला? सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असंही म्हणतात. आता बघा का म्हणतात बरं हिला, कारण हिच्यामध्ये सर्वच्या सर्व अधिकारी हे जवळपास प्रशासकीय अधिकारी होते. आणि मग दादाबाई नौरोजी यांच्याशी त्यांची विचारसरणी पटल्यामुळं हे सर्व त्यांच्यासोबत जुडले गेले, ठीक आहे. आणि म्हणून या ईस्ट इंडिया असोसिएशनला आपल्याकडे काय म्हणतात? तर सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असं म्हणतात. का म्हणतात? बघा मग आयोग तुम्हाला याच्यावरती प्रश्न विचारू शकतो, खालीलपैकी कोणत्या संघटनेला ईस्ट सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी असं म्हणतात? मग बघा इथं हेनरी फॉसेट. आता हाही प्रश्न विचारला जाऊ शकतो, ही सेवानिवृत्त इंग्रज अधिकाऱ्यांची कमिटी जिला म्हणलं जातं त्याच्यामध्ये खालीपैकी कोण व्यक्ती होत्या? हेनरी फॉसेट, चार्ल्स ब्रॅडलॉ, विल्यम डिग्बी आणि विल्यम वेडरबर्न. आयोगाने याच्यावरती प्रश्न विचारलेले आहेत बघा, ठीक आहे. त्याच्यामुळे याचा तुम्ही अभ्यास करणं काय गरजेचं आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन आपल्यासाठी खूप महत्वाची आहे. पुढे बघा याच्यामध्ये इंडियन लीग 1875, इंडियन लीग जे 1800 काय झाली आपल्याकडे 75 साला स्थापन झाली. बघा बघा याच्यामध्ये संस्थापक कोण आहेत? शिशिरकुमार घोष आहेत. बघा संस्थापक कोण आहेत? शिशिरकुमार घोष आहेत. आता हे शिशिरकुमार घोष कोण होते बरं? अमृत बाजार पत्रिकेचे संपादक. मग अमृत बाजार पत्रिका तुम्हाला आठवली का, की ज्यावेळेस आपल्याकडे वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आला होता त्या वर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट मध्ये आपल्याकडे असं होतं की देशी जे काही वृत्तपत्र आहेत या देशी वृत्तपत्रांच्या वरती कडक निर्बंध लादले गेले. आणि मग या देशी वृत्तपत्रांच्या वरती निर्बंध लादल्यानंतर रातोरात बंगाली भाषेतून इंग्रजी भाषेमध्ये रूपांतर करणार हेच ते अमृत बाजार पत्रिका. पण यांनी ब्रिटिशांच्यावरती शेवटपर्यंत टीका करणं सोडलेलं नाही, ठीक आहे. मग लक्षात यायचं हेच ते अमृत बाजार पत्रिका ज्यांनी वासुदेव बळवंत फडकेंच्या बद्दल एक स्टेटमेंट केलं होतं, देशप्रेमाने ओथंबलेला हिमालय एवढा उत्तुंग महापुरुष असं ज्याचं वर्णन केलं होतं वासुदेव बळवंत फडकेंचं, ते पत्र म्हणजे अमृत बाजार पत्रिका. आता अमृत बाजार नावाचं एक खेड आहे बरं का, एक छोटं गाव आहे, त्या गावातून जे वृत्तपत्र चालू झालं ते त्याला नाव दिलं. बघा भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे आणि निर्भीडपणे घोषित करणारी पहिली राजकीय संघटना हे महत्वाचं आहे. बघा इंडियन लीग जी 1875 ला स्थापन झाली तिच्याबद्दल हे लक्षात घेणं गरजेचं आहे की भारताचे राजकीय उद्दिष्ट उघड व निर्भीडपणे घोषित करणारी पहिली राजकीय संघटना कोण असेल? तर लक्षात घ्यायचं ते असेल इंडियन लीग. हिच्यामध्ये कोण कोण होतं बघा? पत्रकार, वकील, जमीनदार, सावकार इत्यादी लोक होते. कशामध्ये? इंडियन असोसिएशन बद्दल, सॉरी इंडियन लीग बद्दल. या इंडियन लीग बद्दल एकच वाक्य लक्षात ठेवायचं, भारताचे राजकीय उद्दिष्ट उघडपणे आणि निर्भीडपणे घोषित करणारी पहिली राजकीय संस्था. आता बघा या संस्थेचा उद्देश काय होता? संस्थेचा उद्देश काय होता बघा इथं, बंगालमधील कार्यरत स्थानिक संस्थांना संघटित करणं
म्हणजे काही छोट्या मोठ्या संस्थानिक छोट्या मोठ्या ज्या काही संस्था आहेत त्यांना काय करणं, संघटित करणं, लोकांना राजकीय शिक्षण देणं आणि लोकांच्या मध्ये राष्ट्रवाद भावना निर्माण करणं. बघा आयोग तुम्हाला कधी कधी ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांचं जे काही कार्य आहे त्या कार्यावरही आयोग तुम्हाला प्रश्न विचारतं. बघा लोकांना काय करणं, राजकीय शिक्षण देणं, लोकांच्या मध्ये राष्ट्रवादाची भावना निर्माण करणं, यासारख्या ज्या काही गोष्टी आहेत या या इंडियन लीगने केल्या, ज्या 1875 ला स्थापन झालेली आहे. पुढे बघा इंडियन लीगचे रूपांतर इंडियन असोसिएशन मध्ये झालं, ते कधी 26 जुलै 1876 मध्ये. लक्षात यायचं कधी, 26 जुलै 1876 ला. एवढं तुम्ही लक्षात घेणं काय गरजेचं. बघा कोणत्या संघटनेचं कोणत्या संघटनेमध्ये रूपांतर झालं हे देखील आपल्याला काय आहे लक्षात घेणं गरजेचं आहे. सचिव कोणत बघायचे, आनंद मोहन बोस, आणि अध्यक्ष होण्यात सुरेंद्र बॅनर्जी. आता ह्या ज्या दोन पर्सनॅलिटी आहेत या दोन पर्सनॅलिटींचा बाळांनो तुम्ही तुमच्या वैयक्तिक लेवलला अभ्यास करून घेणं गरजेचं आहे. मग सर आता हे जे पर्सनॅलिटी आयडेंटिफाय आपल्याला करायची आहे त्याच्यामध्ये नेमकं काय अभ्यास करायचं आपल्याला, तर लक्षात घ्यायचं त्याच्यामध्ये अभ्यास करत असताना आपल्याला त्या व्यक्तीचं वैयक्तिक आयुष्य, त्या व्यक्तीचं राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक, प्रशासकीय हे जे काही फील्ड आहेत किंवा हे जे काही आपल्याकडे कार्यक्षेत्र आहेत या कार्यक्षेत्रामध्ये त्याचं काय कार्य आहे, मग त्यांनी कोणती संघटना स्थापन केली का, कोणत्या संघटनेचे ते सचिव राहिले का, अध्यक्ष राहिले का, त्यांनी काही लिखाण केलेलं आहे का, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा आपल्याला काय करायचं आहे अभ्यास करायचा आहे. येतो विषय लक्षात. बघा थोडंफार पुस्तकाच्या बाहेर जाऊन देखील तुम्ही काय अभ्यास करणं गरजेचं आहे. क्लिअर आहे. हा महत्वाचं बघा, वार्षिक वर्गणी किती रुपये होती रे बाळांनो याची, वार्षिक वर्गणी किती होती, 5 रुपये वार्षिक वर्गणी होती. बघा म्हणजे आता आयोग तुम्हाला हे एकूण काय गिर जाईल याचं वर्णन पण देईल आणि त्याच्यावरून तुम्हाला ही संघटना ओळखायला सांगितली जाईल. बघा लक्षात घ्यायचं, वार्षिक वर्गणी 5 रुपये होती. कोणाची रे बाळांनो, तर ती म्हणजे या इंडियन लीगची होती, इंडियन असोसिएशनची. बरोबर आहे का, इंडियन असोसिएशन. ही परिषद म्हणजे राष्ट्रीय परिषदेच्या दृष्टीने टाकलेलं पहिलं पाऊल होय, राष्ट्रीय काँग्रेसची पहिली पायरी होय, असं कोण म्हणतंय, W.S. Blunt म्हणतो. बघा आता लक्षात घ्यायचं हे 1800 काय आहे, 76 आता इथे गोष्ट लक्षात घेऊया. बघा आता ही का संघटना स्थापन झाली आपल्याकडे हे समजून घ्या. कधी झालं रे बाळांनो, हे 1876 मध्ये. आता लक्षात घ्यायचं सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत, हे सुरेंद्र बॅनर्जी ज्यावेळेस लक्षात यायचं आपल्याकडे 1877 मध्ये, कधी 1877 मध्ये ज्यावेळेस दिल्लीचा दरबार भरला होता, दिल्लीचा दरबार भरला होता आणि मग दिल्लीच्या दरबाराला लोक दुरून दुरून लोक येत होते, राणीचा जय जयकार करत होते, राणीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करत होते, होम घालत होते ठिकठिकाणी. बघा लक्षात घ्या, म्हणजे त्या राणीसाठी, राणी इंग्लंडची, पण तिची तिच्यासाठी असणारी जी काही प्रार्थना वगैरे आहे ते भारतीय लोक करायचे. मग सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या मनामध्ये विचार आला आणि मग सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या मनामध्ये विचार आला की जर भारतीय लोक एकत्रित येण्यासाठी असा एखादा आपण मोठा प्लॅटफॉर्म तयार केला तर, आणि मग त्याच माध्यमातून 1876 ला सुरेंद्र बॅनर्जींनी इंडियन असोसिएशन नावाची संघटना स्थापन केली. आता लक्षात घ्यायचं, तुम्ही म्हणाले की सर 1877 ला राणीचा जाहीरनामा भरला, मग 1876 ला एक वर्ष अगोदर कसं काय बरं. लक्षात घ्यायचं, जरी राणीचा जाहीरनामा 1877 ला भरला, जरी जो दिल्ली दरबार आहे तो 1877 ला भरला असला तरी देखील लक्षात यायचं जवळपास 1875 म्हणजे 2 वर्ष लगभग चालली होती यांची, 2 वर्ष चालली होती यांची किंवा ह्या कार्यक्रम आपल्याला करायचा आहे किंवा लोकांची लगबग तो कार्यक्रम, ठीक आहे, खूप मोठे मोठे दरबार भरायचे ते. एक तुम्ही त्याचा अभ्यास करून घ्या म्हणजे तुम्हाला ते कळून येईल. मग एखाद्या राणीच्या कारभाराला किंवा एखाद्या राणीच्या समारंभाला जर का एवढी लोक जमत असतील तर भारताच्या स्वातंत्र्यासाठी लोक का एकत्र येऊ नयेत आणि त्यांच्यासाठी एखादा प्लॅटफॉर्म असावा म्हणून 1876 मध्ये आनंद मोहन बोस आणि सुरेंद्र बॅनर्जी या दोघांनी इंडियन असोसिएशन ही संघटना स्थापन केली. आता लक्षात घ्यायचं ही संघटना काय नवीन होती का, बिलकुल नाही. ऑलरेडी जी काही आपल्याकडे इंडियन लीग स्थापन झाली होती 1875 मध्ये तिचंच एक न्यू व्हर्जन म्हणून इंडियन असोसिएशनकडे आपल्याला पाहिलं जातं. बघा त्याच्यामुळे मी तुम्हाला सांगितलं की आनंद मोहन बोस आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जी याच्या काही दोन व्यक्तिमत्व आहेत यांचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आयोग इतिहासामध्ये अशा व्यक्तींच्या वरती आयडेंटिफाय द पर्सनॅलिटी अशा प्रकारे तुम्हाला काय करू शकतो, प्रश्न विचारू शकतो. ओके. आणि मग लक्षात यायचं आता यांनी ठरवलं की अशी लोक भारतामध्ये एकत्र आली पाहिजेत. हा हे तुम्हाला सांगायचं राहिलं. बघा एक किस्सा सांगतो इथला. आपली राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली ना, राष्ट्रीय काँग्रेस स्थापन होण्या पाठीमाग आपली म्हणजे 1885 आपल्याकडे राष्ट्रीय काँग्रेस स्थापन झाली, मग तिच्या अगोदर 1876 मध्ये ही संघटना स्थापन झाली आणि मग आनंद मोहन बोस यांनी ती
जी आपली मागणी आहे ही बोलून दाखवली आपल्या सहकाऱ्यांना की यार अशी एखादी संघटना पाहिजे जी संपूर्ण भारताचं काय करेल, नेतृत्व करेल. मग ही जी संकल्पना आहे सुरेंद्रनाथ बॅनर्जींची, ही संकल्पना सत्यामध्ये उतरवली 1884 मध्ये. कधी उतरवली? 1884 मध्ये. या ठिकाणी ॲलन ह्यूम यांनी ही सत्यामध्ये उतरवली. आणि मग ॲलन ह्यूमनी लक्षात घ्यायचं 1884 ला इंडियन नॅशनल युनियन, लक्षात घ्यायचं काय, इंडियन नॅशनल युनियन म्हणजे आय एन यू ची काय केली त्यांनी, स्थापना केली बघा. आणि याच इंडियन नॅशनल युनियनच्या नंतर 28 डिसेंबर 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय झालं, रूपांतर झालं. म्हणजे हा आपला सगळा काय आहे, इतिहास आहे, हे मात्र आपल्याला विसरता कामा नये. बघा पुन्हा एकदा सांगतो, 1876 ला सुरेंद्र बॅनर्जींनी आपल्याकडे इंडियन असोसिएशन स्थापन केली. त्यांचा विचार असा होता की भारतीय लोक एकत्रित यावेत आणि त्यांच्यासाठी एक प्लॅटफॉर्म असावा. आणि मग लक्षात यायचं, ही संकल्पनातून त्यांनी 1876 मध्ये इंडियन असोसिएशन तर स्थापन केलीच केली, पण त्यांची जी काही मागणी होती की याच्यामध्ये संपूर्ण भारत असावा, तर ती मागणी त्यांची वास्तविक मध्ये उतरण्याचं काम कोणी केलं, ॲलन ह्यूम यांनी केलं. बघा म्हणून सहसा आपल्याकडे राष्ट्रीय सभेच्या स्थापनेचे जनक जे आहेत ते काही ठिकाणी या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांना म्हणलं जातं, कारण त्यांच्या डोक्यातून ती पहिल्यांदा संकल्पना आली होती. आणि ती सत्यामध्ये उतरवण्याचं काम कोणी केलं होतं, तर ते म्हणजे ॲलन ह्यूमने केलं होतं. बघा ठीक आहे, हा लक्षात येतं, आपण भारतीयांच्या बद्दल बोलतोय. चलो आता बघा उद्देश, जी काही संघटना आहे इंडियन असोसिएशनची, तिचे उद्देश बघा. या उद्देशावरती बघा प्रश्न विचारतो बघा आयोग तुम्हाला, काय करतं आयोग तुम्हाला या उद्देशांच्यावरती प्रश्न विचारतं. बघा इथं काय सांगितलंय, देशातील सार्वजनिक मतांची मजबूत संस्था तयार करणं. जे काही सार्वजनिक मत आहे बघा लक्षात येस काय, देशातील सार्वजनिक मत, सार्वजनिक मत म्हणजे सगळ्यांच्या मतानं काय वाटतं बाबा, म्हणजे लोकांचं मत काय आहे, त्याला आपण लोकमत असं म्हणतो, त्याला आपण लोकमत असं म्हणतो. सामाजिक राजकीय हितसंबंध आणि आकांक्षांवर आधारित भारतीय वंश आणि लोकांची एकता तयार करणं. काय करणं, एकता तयार करणं. सामाजिक राजकीय हितसंबंध आणि ज्या काही आकांक्षा आहेत याच्यावरती काय करणं, राजकीय हित तयार करणं, यासाठी केलं बघा यांनी. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील मैत्रीपूर्ण भावनांना प्रोत्साहन देणं. म्हणजे काय रे बाळांनो, एकूणच जे आहे हे सगळं लोकशिक्षणामध्ये येतं. बघा हे जे सगळं आहे कशामध्ये येतं, लोकशिक्षणामध्ये येतं. आणि आयोगाने आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला होता, आयोगाने आपल्याला याच्यावरती प्रश्न विचारलेला होता. हिंदू आणि मुस्लिम यांच्यातील मैत्रीपूर्ण भावनांना प्रोत्साहन देणं. काय करायचंय, हिंदू आणि मुस्लिम यांच्यामध्ये मैत्रीपूर्ण प्रोत्साहन देणं. 1878 मध्ये त्यांनी व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टवर आक्षेप घेतला, ज्याने भारतीय वृत्तपत्राची गळचेपी केली होती. बघा म्हणजे आपल्याकडे जे काही इंडियन असोसिएशन आहे, या इंडियन असोसिएशनच्या माध्यमातून 1878 मध्ये स्थापन झालेला किंवा झालेला जो काही व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट आहे, की ज्याचा उद्देश कसा होता, भारतीय वृत्तपत्रांच्या वरती निर्बंध घालणं. मग का झाला होता 1878 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट, तर लक्षात यायचं नुसताच 1857 उठाव होऊन गेला होता. आणि 1857 उठावाच्या माध्यमातून किंवा तत्पूर्वी भारतामध्ये छपाई यंत्राचा शोध लागल्यामुळं देशभाषेतून बऱ्याच प्रमाणामध्ये वृत्तपत्र प्रकाशित होत होती. आणि मग त्या वृत्तपत्रातून या ब्रिटिशांच्या वरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली जायची, आणि तीही वेगवेगळ्या भाषेतून वेगवेगळ्या प्रांतातून. आणि मग ही कुठे टीका कुठेतरी थांबली पाहिजे, जर ही टीका आपल्या शत्रूच्या कानी पडली तर शत्रू भारतावरती आक्रमण करेल आणि आपल्याला हा भारत जो सोन्याचं अंडं देणारी कोंबडी आहे या भारताला आपल्याला सोडावं लागेल. ठीक आहे, आणि या हिशोबातूनच यांनी काय केलं, 1878 ला व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्ट काढला, की ज्या व्हर्नॅक्युलर प्रेस ऍक्टच्या माध्यमातून भारतामध्ये देशी भाषेतील जी काही वृत्तपत्र होती त्या वृत्तपत्रांच्या वरती निर्बंध घालण्यात आले. आणि मग याच्यामध्ये लक्षात घ्यायचं की जे काही आपल्याकडे अमृत बाजार पत्रिका आहे, या अमृत बाजार पत्रिकेने मात्र रातोरात काय केली होती, आपली भाषा बदलली होती, आणि ते वृत्तपत्र बंद पडलं नाही. का? कारण हा कायदा फक्त देशी भाषांना लागू होता, इंग्रजी भाषेला लागू नव्हता. चलो पुढे बघा, स्थानिक स्वराज्य संस्था आणि भाडेकरूंच्या हक्कांचं समर्थन केलं. आणि 1885 मध्ये जेव्हा बेंगॉल, म्हणजे याला आपण बेंगॉल रेंट ऍक्ट म्हणतो, तो ज्यावेळेस लागू झाला, लक्षात घ्यायचं तो लागा मंजूर झाला, तेव्हा त्याची प्रातिनिधिक सरकारची मागणी केली. बघा म्हणजे त्याच्या संदर्भात पण त्यांनी काय केल्या, मागण्या केलेल्या दिसून येतात. जनतेमध्ये राजकीय चळवळ जागृत करणे हा सगळ्यात महत्वाचा उद्देश आहे. बघा काय आहे, जे काही इंडियन असोसिएशन आहे, या इंडियन असोसिएशनची सगळ्यात महत्वाची काय आहे, जनतेमध्ये राजकीय चळवळ जागृत करणे, हे महत्वाचं आहे. बघा अत्यंत महत्वाचं आहे, स्टेटमेंट महत्वाचं आहे. पुढे बघा, आता आपल्याला बघायचे आहेत बॉम्बे इलाक्यातील राजकीय संस्था. काय बघायचे आहेत, बॉम्बे इलाक्यातील राजकीय संस्था. बघा मग याच्यामध्ये काय काय आहे, हा चार्ट आहे.
जसं आपण बंगाल प्रांतातील राजकीय संघटनांचा चार्ट बघितला होता तसाच आता याही ठिकाणी आपल्याला हा चार्ट बघायचा आहे. या चार्टच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं हा जो काही चार्ट आहे या चार्टच्या माध्यमातून आपल्याला काय करायचंय हे सगळं शिकायचं आहे. एवढा चार्ट जरी तुम्ही लक्षात घेतला तरी देखील महत्वाचा आहे. बघा मी तुम्हाला अजून एकदा गोष्ट क्लिअर करतोय की राज्यसेवा पूर्वपरीक्षेला जे इतिहासाचे प्रश्न येतात ते इतिहासाचे प्रश्न हे सहसा आपल्याकडे 1885 ते 1947 म्हणजे एकूणच जी काही आपली राष्ट्रीय चळवळ आहे या राष्ट्रीय चळवळीवरती सर्वाधिक दिसतात. म्हणून आपण या ठिकाणी जे लेक्चर आहे कशावरती घेतले राष्ट्रीय चळवळीवरती घेतले. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं 1885 ते 1947 पर्यंतचा असणारा जो काही एकूण भाग आहे तो आपल्याला माहीतच पाहिजे. ठीक आहे. आणि मग लक्षात घ्या की आयोगाने कधी कधी या कालखंडामध्ये 1885 ते 1947 वरती कधी कधी ऑर्गनायझेशनवर प्रश्न विचारलाय, कधी गांधीवरती प्रश्न विचारलाय, कधी राष्ट्रीय काँग्रेस आणि त्याचे सेशन जे आहेत यांच्यावरती प्रश्न विचारलाय. आणि त्याच्यामध्येच जे काही मुस्लिम लीग, हिंदू महासभा, RSS च्या संदर्भामध्ये किंवा जे काही हिंदुत्ववादी संघटना आहेत या हिंदुत्ववादी संघटनांच्यावरती आयोगाने आपल्याला प्रश्न विचारलेले दिसून येतात. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये काही पर्सनॅलिटींचा अभ्यास देखील तुम्हाला करणं गरजेचं आहे. ज्या ज्या पर्सनॅलिटींचा अभ्यास सांगेल त्या त्या पर्सनॅलिटीचा तुम्ही अभ्यास करणं काय आहे गरजेचं आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे PYQ पण बघणं गरजेचं आहे आणि हे सगळं करणं देखील गरजेचं आहे. ज्यांना यश पाहिजे असेल मी त्यांच्यासाठी बोलतोय. बघा संघटना, स्थापना, ठिकाण आणि संबंधित व्यक्ती. बघा याच्यामध्ये कोण आहे, डेक्कन असोसिएशन. काय आहे डेक्कन असोसिएशन? स्थापना वगैरे झाली तिची January 1952. कुठे झाली रे बाळांनो? पुण्यामध्ये झाली. कुठे झाली? पुण्यामध्ये. बघा बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 कुठं? मुंबईमध्ये. जमशेदजी जिजीबाई, नाना शंकर शेठ, भाऊदाजी लाड, एन मंडलिक, नवरोजी फरदोनजी. आता लक्षात घ्यायचं याच्यामध्ये जे हे नाव आहे ना नवरोजी फरदोनजी हे नाव तुम्ही लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि जमशेदजी जिजीबाई हे जे काही आपल्याकडे पारसी व्यक्तिमत्व आहेत जमशेदजी जिजीबाई, नवरोजी फरदोनजी. आता जर का हळूहळू अलीकडे जर का 2019 पासून जर का तुम्ही ट्रेंड बघितला तर आयोगाने यांच्यावरती कुठेतरी पर्सनॅलिटीवरती प्रश्न विचारायला चालू केले. बघा मग खाली बघी त्या संघटनेमध्ये कोण संस्थापित होतं किंवा नव्हतं किंवा काय ह्यासारखे जे काही महत्वाचं आहे ते देखील आपल्याला लक्षात घेणं काय आहे गरजेचं आहे. बघा पुणे असोसिएशन. बघा हे जे नावं आहेत ही नावं लक्षात घ्यायचे बरं का आपल्याला. हे जे काही डॉक्टर भाऊदाजी लाड आहेत किंवा त्याच्यानंतर एन मंडलिक याच्यामध्ये बघा नाना जगन्नाथ शंकर शेठ तर तुम्हाला माहिती आहेत. हे सगळे समाज सुधारक आहेत. बघा नाना जगन्नाथ शंकर शेठ, भाऊदाजी लाड, नवरोजी फरदोनजी, जमशेद जिजीबाई. आता हे जे दोन व्यक्तिमत्व आहेत नवरोजी फरदोनजी आणि जमशेदजी जिजीबाई तर हे व्यक्तिमत्व ही बिझनेस मॅन व्यक्तिमत्व आहेत. ठीक आहे. त्याच्यामुळे यांचा देखील तुम्ही अभ्यास करून घेणं काय आपल्याकडे गरजेचं आहे. पुणे असोसिएशन बघा 1867 स्थापन झाली पुण्याला. सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 कारण पुन्हा असोसिएशन रूपांतर कशामध्ये झालं सार्वजनिक सभेमध्ये झालं. बघा पुणे सार्वजनिक काका म्हणजेच गणेश वासुदेव जोशी. त्याच्यानंतर पुणे याच्यामध्ये न्यायमूर्ती रानडे, श्रीनिवासराव पंतप्रतिनिधी. ठीक आहे. ह्या ज्या व्यक्तिमत्व दिसत ना सगळ्या व्यक्तिमत्वांचा अभ्यास करायचा. जवळपास या व्यक्तिमत्वांच्या वरतीच आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. जर पटत नसेल तर PYQ काढून बघा म्हणजे तुम्हाला कळून येईल. खास करून मुस्लिम लीग मध्ये जे आहे ना मुस्लिम लीग मध्ये पण त्या बऱ्याचदा आयोगाने पर्सनॅलिटीवरती प्रश्न विचारलेत. बघा मग कधी कधी आपल्याला असं वाटतं की आपण पुस्तक वाचतोय आणि आपल्याला प्रश्न येत नाहीये. बघा लक्षात घ्या जर तुम्ही अभ्यास करत असाल आणि जर का तुम्हाला प्रश्न टॅकल होत नसेल तर त्या अभ्यासाला काडी मात्र किंमत नाही. माझं सगळं पाठ आहे पण प्रश्नच टॅकल होत नाही मग ते ज्ञान घेऊन करणार काय? आला गोष्ट लक्षात म्हणजे असून अडचण नसून खोळंब आहे. त्याच्यामुळं तुम्ही त्याच्यावरती एक ओव्हरऑल विचार करणं देखील काय बाळांनो गरजेचं आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बघा याच्यामध्ये कोण आहेत 1885 स्थापना झाली. बघा मुंबईला. कुठं? KT तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी. क्लिअर आहे. बघा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन कोण आहे इथं 1885 स्थापन झाली. त्याच्यानंतर बघा इथं आता ही बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन बॉम्बे असोसिएशनचंच नवीन वर्जन आहे. मग काही संघटना या ठिकाणी आपल्याला मर्ज झालेले दिसतील तर त्यांचा देखील आपल्याला अभ्यास करणं काय आहे गरजेचं आहे. बघा हे ब्रदर इन लॉ होते KT तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बद्रुद्दीन तय्यबजी. चलो बघा याच्यामध्ये काय बॉम्बे असोसिएशन. बघा सगळ्यात पहिल्यांदा काय करायचं आपल्याला बॉम्बे असोसिएशन 26 ऑगस्ट 1852 स्थापन झाली. ही स्थापना महत्वाची आहे. बघा आपल्याला काय ही स्थापना महत्वाची आहे 26 ऑगस्ट 1852 ची. आता याच्यामध्ये बघा काय आहे नाना शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी. नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाबाई नवरोजी यांच्या पुढाकारातून प्रसिद्ध ही झाली. बघा आता बघा पाठीमागच्या एक लेक्चरला आपण बघितलं म्हणजे पाठीमागच्या लेक्चरला म्हणण्यापेक्षा थोड्या वेळावर बघितलं होतं. बघा आपण दादाबाई नवरोजी आणि व्योमेशचंद्र बॅनर्जी
कोण आहेत? व्यमेशचंद्र बॅनर्जी. या दोघांनी मिळून 1866 ला लंडन मध्ये एक संघटना स्थापन केली होती, ईस्ट इंडिया असोसिएशन. त्याही ठिकाणी दादाबाई नौरोजी होते. बघा, म्हणजे एकच व्यक्तिमत्व अनेक ठिकाणी आल्यामुळं आपल्याला कधी कधी कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळं असं कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. ठीक आहे, की जिथल्या तिथंच काय करायचं, शांत करायचं वादळ. नाना जगन्नाथ शंकर शेठ आणि दादाबाई नौरोजी या दोघांनी काय केले, स्थापन केले. बघा, सन्माननीय, आता हिला दोन अध्यक्ष होते. बघा, एक सन्माननीय अध्यक्ष म्हणून जमशेदजी जिजीबाई, तर अध्यक्ष म्हणून कोण होते, नाना जगन्नाथ शंकर शेठ. आता जमशेदजी जिजीबाई यांना सन्माननीय अध्यक्ष म्हणून का दिलं होतं, कारण लक्षात घ्यायचं त्यांचा ही संघटना स्थापन होण्यापाठीमाग खूप मोठा वाटा होता आणि एक सामाजिक कार्य देखील त्यांचं खूप मोठं होतं. म्हणून त्यांच्या कार्याचा सन्मान ठेवून बॉम्बे असोसिएशनने त्यांना सन्माननीय अध्यक्षपद बहाल केलेलं दिसून येतं. बॉम्बे असोसिएशनचे पहिले सचिव कोण आहेत, बघा, भाऊदाजी लाड. आला का विषय लक्षात? हा, मग ज्या वेळेस 1866 ला, बघा, ज्या वेळेस 1866 ला ज्यावेळेस आपल्याकडे ईस्ट इंडिया असोसिएशन स्थापन झालं आणि तिची शाखा 1869 ला तिच्या शाखा बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या ठिकाणी स्थापन झाल्या होत्या, आणि मुंबईला जी शाखा स्थापन झाली ना ईस्ट इंडिया असोसिएशनची, तिचे अध्यक्ष कोण होते रे बाळांनो, डॉक्टर भाऊदाजी लाड होते. बघा, मग भाऊदाजी लाड हे देखील व्यक्तिमत्व तुम्हाला माहितीच पाहिजे. क्लिअर आहे का? हा, हे समजून घ्या. बघा, इथं लक्षात घ्या. आता बघा, बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना, बॉम्बे प्रांतातील पहिली राजकीय संघटना, इंग्रजी वृत्तपत्र बघा, ही बॉम्बे प्रांतातील काय आहे, पहिली राजकीय संघटना आहे. कुठली रे बाळांनो, कुठली, बॉम्बे असोसिएशन, की जिला आपण आपल्या भाषेमध्ये समजून घेऊया, बी ए म्हणजे बॉम्बे असोसिएशन. तर भारतातील पहिली राजकीय संघटना कुठली होती, जी 1836 मध्ये स्थापन झाली होती. बघा, काय नाव तिचं, तर ती आहे आपल्याकडे वंग भाषा प्रकाशिका सभा. कुठली होती, वंग भाषा प्रकाशिका सभा. हा, आता बघा, याच्यामध्ये इंग्रजी वृत्तपत्र बॉम्बे गॅझेट, टेलिग्राफ अँड कुरियर या वृत्तपत्रांनी बॉम्बे असोसिएशनवरती जोरदार टीका केली. आता बघा, बॉम्बे असोसिएशनचं एकूण कार्य होतं की हिंदी जनतेची काही गाराणी आहेत, ही गाराणी सनदशीर पद्धतीनं, म्हणजे कोणत्याही प्रकारे हिंसा न करता ती काय करणे, ब्रिटिश सरकारपर्यंत पोहोचवणं. पण लक्षात घ्यायचं, समाजामध्ये काही म्हणजे वेगळे लोक असतात की ज्यांचे विचार चांगले नसतात, मग अशा विचारांनी लक्षात घ्यायचं, यांच्यावरती काय केली, टीका केली. बघा, आणि मग बघा, टीका कोण करत नाही असं नाही, टीका करणं टीकाकारांचं काम आहे, त्यांचा जन्म त्यासाठी झालेला असतो. ठीक आहे, त्याच्यामुळं आपण आपलं काम सोडायचं नाही. हा, मग लक्षात घ्यायचं, यांच्यावरती पण बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ अँड कुरियर या वृत्तपत्रांनी काय केलं, यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. बघा, आणि मग टीका केल्यानंतर बदनामीच्या भीतीनं जमशेदजी जिजीभाई, महम्मद अमीन आणि माणिकजी कळसेटजी यांनी ही संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. कारण लक्षात घ्यायचं, हे जे काही वृत्तपत्र आहे, बॉम्बे गॅझेट आणि टेलिग्राफ अँड कुरियर, यांच्या माध्यमातून काय केलं, यांच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका करण्याचं काम केलं. बघा, येतो का विषय लक्षात? आणि मग टीका झाल्यामुळं आपली बदनामी होईल या उद्देशानं जमशेदजी जिजीभाई आणि महम्मद अमीन आणि माणिकजी कळसेटजी जे आहेत यांनी संघटना सोडण्याचा निर्णय घेतला. मग लक्षात घ्यायचं, इथं तुम्हाला प्रश्न विचारायला चान्सेस आहेत. बघा, की ज्या वेळेस बॉम्बे असोसिएशनवरती टीका झाल्याने खालीलपैकी कोणत्या नेतृत्वांनी बॉम्बे असोसिएशन सोडण्याचा निर्णय घेतला, त्याच्यामध्ये जमशेदजीजीभाई, महम्मद अमीन आणि माणिकजी कळसेटजी. ठीक आहे, कारण ही जी काही व्यक्तिमत्व जर का तुम्ही बघितलेत, तर ही व्यापारी धोरणाशी एकनिष्ठ राहणारे व्यक्तिमत्व आहेत. ठीक आहे, हे तुम्ही समजून घेणं काय गरजेचं आहे. बघा, त्याच्यामुळे यांना बदनामी वगैरे ह्या गोष्टीपासून ही सगळी लोक लांब राहिले आहेत. 1853 ला बघा, संघटनेच्या वतीनं 3000 लोकांच्या सह्या असलेलं एक मागणीपत्र, मागणीपत्राचा एक अर्ज इंग्लंडच्या पार्लमेंटला सादर केला गेला. का सादर केला गेला, तर लक्षात घ्यायचं, तो बघा, भारताच्या राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी, त्याच्या दोन 3000 लोकांच्या सह्या असलेलं एक मागणीपत्र तिकडे पाठवलं होतं. का? तर भारताच्या राज्यकारभाराची चौकशी व्हावी. बघा, कधीचं आहे हे, 1852 आहे, म्हणजे अजून आपल्याकडे 1857 उठाव व्हायचा होता. मग सर, भारतातील राज्यकारभाराची चौकशी करायची आहे, मग कसला राज्यकारभार? तर लक्षात घ्यायचं, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी भारतामध्ये आली आणि याच्यामध्ये खास करून दादाबाई नौरोजींचा पुढाकार होता. तर दादाबाई नौरोजी ज्यांना आपण भारताच्या आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असं म्हणतो, मग त्यांनी ब्रिटिशांनी कशाप्रकारे भारताची लूट केली, त्याच्यानंतर पुन्हा कसा छळ केला, कसं विविध अन्याय केले, याच्या सगळ्यासाठी राज्यकारभाराची चौकशी करण्यात यावी. म्हणून लक्षात घ्यायचं, या ठिकाणी काय केले, 3000 लोकांच्या सह्या असलेलं एक मागणीपत्र इंग्लंडच्या पार्लमेंटला पाठवलेलं. बघा, चलो बघा, आपल्यासाठी काय आहे महत्वाचं आहे. अखेर संसदेने भारतातील राज्यकारभाराची चौकशी करण्यासाठी एक खास पार्लमेंट नेमलंच. बघा, एक कमिटी नेमलीच.
1885 ला बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन मध्ये काय झालं, याचं रूपांतर झालं. बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन मध्ये काय झालं, याचं रूपांतर झालं. बघा पुढे बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशनच्या सभासदांनीच, पुढे बघायचं आपल्याला, बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशनच्या सभासदांनीच गोवालिया टँक येथे इंडियन नॅशनल काँग्रेसचं आयोजन केलं आणि स्वातंत्र्य लढ्याला अधिकृतरित्या सुरुवात झाली. बघा आता हे जे काही सुरुवातीला बॉम्बे प्रेसिडेंसी असोसिएशन आहे, सुरुवातीला बॉम्बे असोसिएशन, याच बॉम्बे असोसिएशनचं 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये रूपांतर झालेलं आहे. हा बघा, हे असं आहे, 26 ऑगस्ट 1852 ला काय स्थापन झालं पाहून आपल्याकडे, बॉम्बे असोसिएशन. आणि याच बॉम्बे असोसिएशनचं आपल्याकडे 1885 मध्ये बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन मध्ये काय झालं, रूपांतर झालं. आणि हेच ते बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन ज्या वेळेस आपल्याकडे 28 ते 31 डिसेंबर 1885 ला जे काही राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं होतं, या अधिवेशनाची सर्व जबाबदारी कोणी स्वीकारली होती, तर या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनने. त्याच्यामुळे हे समजून घ्यायचं, जिथं जिथं दादाबाई नौरोजी हे स्टेटमेंट येईल किंवा हे व्यक्तिमत्व येईल, तो तो पॉइंट आपण व्यवस्थितपणे करून घ्यायचा. बघा आता इतिहास पहिल्यासारखा राहिला नाही, ठीक आहे. म्हणजे सुरुवातीला काळ असा होता 2017 पूर्वीचा की कुठून प्रश्न विचारतात आणि काय विचारतात याचा काही ताळमेळ नसायचा. आता बऱ्यापैकी ताळमेळ लागलेला आहे, बऱ्यापैकी म्हणण्यापेक्षा खूप आता इझी झालेलं आहे. फक्त काय आहे की मी मगाशी सांगितलं तुम्हाला, अभ्यास करताय, सगळं पाठ आहे, पण प्रश्न टॅकल करता येत नाही, त्याला इलिमिनेशन मेथड लावता येत नाही, त्याला लॉजिक लावता येत नाही, तर त्या अभ्यासाचा इथं काही उपयोग होणार नाही. जे खरं आहे ते खरं आहे, हा लक्षात घे. चलो बघा आता इथं बघा, भारतीयांना सरकारी सेवेत भरणा करणं, भारतीयांना काय करणं, सरकारी सेवेत भरणा करणं, भारतात विद्यापीठ स्थापन करणं. बघा लक्षात घ्यायचं, कधी सांगितलं रे बाळांनो, 26 ऑगस्ट 1852 मध्ये या बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाली. हा लक्षात घ्यायचं, 1852 मध्ये. आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलंय भारतीय विद्यापीठ, भारतामध्ये विद्यापीठ स्थापन करावी. आणि या बॉम्बे असोसिएशनच्या अहवालानुसार, उडच्या अहवालामध्ये या शिफारसी स्वीकारल्या. बघा लक्षात घ्यायचं मी सांगतो तुम्हाला, बऱ्याच आपल्याला वाटतं की उडच्या अहवालानुसार स्थापन झालं पाहिजे, तसं नाहीये. बघा ही जे 1852 ला आपल्याकडे बॉम्बे असोसिएशन स्थापन झाली होती, बरोबर आहे का, बी ए, हिने काय सांगितलं की भारतामध्ये काय असावीत, विद्यापीठ असावीत, भारतामध्ये विद्यापीठ म्हणजे युनिव्हर्सिटी असाव्यात भारतामध्ये सांगितलं. आणि मला लक्षात घ्यायचं, याच गोष्टींचा विचार त्यांनी ज्यावेळेस 1854 ला आपल्याकडे उडचा खलिता प्रसिद्ध करण्यात आला, त्या उडच्या खलित्यामध्ये ही जी काही शिफारस आहे या शिफारसीचा विचार केला. आणि मग या उडच्या खलित्यानुसार 1854 लक्षात घ्यायचं आपल्याकडे बॉम्बे, मद्रास आणि कलकत्ता या तिन्ही ठिकाणी काय करण्यात आलं, आपल्याकडे युनिव्हर्सिटी स्थापन करण्यात आलेल्या आहेत, असं आहे हे. आला का विषय लक्षात? तुम्हाला असं वाटतं की 1854 उडचा खलिता आला आणि विद्यापीठ स्थापन केली? नाही, म्हणजे भारतामध्ये लंडन जी काही युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीच्या धर्तीवरती महाराज या भारतामध्ये पण काय असावेत, विद्यापीठ असावेत, अशी पहिल्यांदा शिफारस या बॉम्बे असोसिएशनने केली. मग ती शिफारस त्या ब्रिटनच्या पार्लमेंटकडे गेली. आणि मग ज्यावेळेस भारताच्या शिक्षणासाठी जे काही आपल्याकडे आयोग नेमला 1854 उडचा, ठीक आहे, आणि मग लक्षात घ्यायचं त्याच्यामध्ये ही शिफारस काय करण्यात आली होती, ऍड करण्यात आली होती. बघा येतो विषय लक्षात, हा ती युनिव्हर्सिटी स्थापन केल्या गेल्या होत्या. बघा स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं, काय करणं, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं. त्याच्यानंतर पुन्हा याच्यामध्ये बघा, स्थानिक स्वराज्य संस्था निर्माण करणं, आपल्याकडे लॉर्ड रिप्पनला काय म्हणलं जातं, स्थानिक स्वराज्य संस्थाचा जनक म्हणलं जातं. म्हणजे लॉर्ड रिप्पनला पण किंवा ब्रिटनच्या पार्लमेंटला पण लक्षात घ्यायचं, या महत्वाच्या तरतुदी बॉम्बे असोसिएशननेच सांगितलेल्या होत्या. आला विषय लक्षात तुमच्या? हा बघा, इल्बर्ट बिलाला विरोध करणाऱ्यांना विरोध करणं, इल्बर्ट बिलाला विरोध करणाऱ्यांना विरोध करणं. आता इल्बर्ट बिलाच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं, भारतीय लोकांना न्यायाधीश पदावरती बसता येत होतं, भारतीय लोकांना न्यायाधीश पदावरती बसता येत होतं. पण लक्षात घ्यायचं, तिथल्याच ब्रिटिशांनी त्यांना काय केला, विरोध केला. मग जी लोक इल्बर्ट बिलाच्या संदर्भामध्ये जे विरोध करतील त्यांना काय करायचं, आपण विरोध करायचा. हा बघा, सोन्याची नाणी पुन्हा चलनात आणावी, सोन्याची नाणं. सर मग सोन्याची नाणी पुन्हा चलनात आणावी कसं काय बरं, हे कसं काय शक्य आहे? तर लक्षात घ्यायचं विषय असा आहे, हा सोन्याची नाणं चलनात का आणावी ते म्हणतात. बघा का आणावीत, कारण भारताची लूटच एवढी झाली. बघा फक्त एक 5 मिनिटं सगळ्यांनी लक्ष देऊन ऐका, हे खूप खतरनाक आहे. सोन्याची नाणं चलनात का आणावीत, बघा का आणावीत,
आपल्याकडे 1600 हे युरोपियन भारतामध्ये आले आणि प्रत्यक्षात 1608 पासून काय झाला यांचा व्यापार चालू झाला. आणि सुरुवातीला ही जी काही ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आहे, ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी जी आहे ही ज्यावेळेस भारतामध्ये व्यापार करायची, हा लक्षात घ्यायचं, ज्यावेळेस भारतामध्ये व्यापार करायची त्यावेळेस ती सोनं आणि चांदीच्या स्वरूपामध्ये व्यापार करायची. काय करायची? सोनं आणि चांदीच्या स्वरूपामध्ये व्यापार करायची. आणि मग लक्षात घ्यायचं, हळूहळू जसे दिवस जातील तसं या ठिकाणी 1757 प्लासी, 1764 बक्सारचं युद्ध, आणि मग या बक्सारच्या युद्धानंतर 1765 मध्ये अलाहाबादचा तह झाला. आणि या अलाहाबादच्या तहानुसार रॉबर्ट क्लाइव्हने दुहेरी शासन व्यवस्था लावली, आणि दुहेरी शासन व्यवस्था लावल्या बंगाल प्रांतामध्ये लावली, आणि त्याच्या माध्यमातून महसूल गोळा करणं आणि संरक्षण अशी दोन पदं निर्माण केली. मग महसुलीसाठी त्यांनी नायब दिवान हे पद निर्माण केलं, तर संरक्षणासाठी नायब सुभेदार हे पद निर्माण केलं. आणि मग लक्षात घ्यायचं, यातूनच या 1765 मध्येच ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला बंगाल, बिहार आणि ओरिसा यांचे दिवाणी अधिकार मिळाले. आणि यातून यांना काय मिळाला? मोठ्या प्रमाणामध्ये पैसा मिळायला लागला, म्हणजे भारतीय चलन मिळायला लागलं. आणि भारतीय चलन मिळत असताना लक्षात घ्यायचं, ब्रिटिशांनी त्यांच्या देशातून येणारं जे काही सोनं आणि चांदी होतं हे त्यांनी हळूहळू काय केलं? बंद केलं. म्हणजे भारतातून मिळणारा पैसा भारतातच व्यापार करण्यासाठी त्यांनी लावला, आणि त्या व्यापारातून जो नफा मिळाला तो सगळा नफा इंग्लंडचं पोट भरण्यामध्ये घालवला. आणि मग लक्षात घ्यायचं की भारतातील असणारी ब्रिटिशांची लूट थांबण्यासाठी ब्रिटिशांनी जी काही भारतीयांची लूट चालू केली होती भारतीय पैशाच्या स्वरूपामध्ये, ती कुठेतरी थांबावी म्हणून लक्षात घ्यायचं या बॉम्बे असोसिएशनच्या माध्यमातून असं सांगण्यात आलं होतं की सोन्याची नाणी पुन्हा चलनात आणावीत. आणि सोन्याची नाणी पुन्हा चलनात आणावीत हे सांगण्यापाठीमागे जर का सगळ्यात महत्वाचा हात कुणाचा असेल तर तो म्हणजे दादाभाई नवरोजी आणि दुसरा म्हणजे नाना जगन्नाथ शंकर शेठ. म्हणून तर या छोट्या मोठ्या गोष्टींची समीक्षा म्हणजे एक्सप्लेनेशन करणं हे कोण करत होतं? दादाभाई नवरोजी करत होते. म्हणून दादाभाई नवरोजींना आपण आर्थिक राष्ट्रवादाचे प्रणेते असं म्हणतो. आला का विषय लक्षात? हा, हे समजून घ्यायचं आहे. सोन्याची नाणी पुन्हा चलनामध्ये का आणावीत? कारण जेणेकरून ही ब्रिटिश लोक काय करतील, भारतीय जे काही रुपये आहेत हे कमी लुटतील आणि पुन्हा ते त्यांच्याच पैशामध्ये काय करतात, त्यांच्याच सोन्या चांदीच्या नाण्यामध्ये व्यापार करतील. याच्यासाठी यांनी सांगितलं की सोन्याची नाणी काय आणावीत? पुन्हा चलनामध्ये आणावीत. आला विषय लक्षात? हा, तर हे कारण आहे बघा त्याचं. आता बघा, 1857 उठावामध्ये नाना जगन्नाथ शंकर शेठ यांच्यावरती पैसा पुरवल्याचा आरोप होता व त्या व त्यासाठी उठावात संबंध आहे का हे पाहण्यासाठी फोरजेट समितीची स्थापना करण्यात आली होती. बघा कुठल्या समितीची? फोरजेट समितीची स्थापना करण्यात आलेली होती. हे देखील मात्र आपल्याला लक्षात घेणं काय आहे? गरजेचं आहे. ठीक आहे, बघा महत्वाचं आहे रे बाबांनो, हे सगळं काय आपल्यासाठी महत्वाचं आहे. बघा आपल्याकडे काय आहे? मॅराथॉन आहे. आपल्याकडे काय आहे? हे मॅराथॉन आहे. मॅराथॉन असल्यामुळे या ठिकाणी जे काही महत्वाचे पॉईंट आहेत तेवढेच सांगता येतात. बघा मला मलाही भरपूर माहिती आहे, पण या ठिकाणी एक्सप्लेन करण्यासाठी ही ती वेळ नाही. जेवढं पूर्व परीक्षेला महत्वाचं आहे तेवढंच आपण या ठिकाणी बोलणार आहे. त्याच्यामुळे एखाद्याला जरी जास्त माहिती असेल तरी ह्या तुम्हाला ज्या पीडीएफ मिळतील त्या पीडीएफवरती ते काय करायची? लिहून ठेवायची. सांगण्यासाठी माझ्याकडे भरपूर काय आहे, पण इथं मला वेळेचं बंधन आहे आणि बराच भाग अजून आपल्याला कव्हर करायचा आहे. आपल्याकडे एकूण 4 दिवस आहेत, तर लक्षात घ्यायचं त्या 4 दिवसांमध्ये आपल्याला बरंच कव्हर करायचं आहे जे आपल्याला फक्त प्रिलियमसाठी महत्वाचं आहे. येतो विषय लक्षात? हा, तर तुम्हाला जे काही जास्त माहिती असेल तर तुम्ही ती लिहून ठेवली तरी चालेल, काही हरकत नाही. पुणे असोसिएशन आणि सार्वजनिक सभा. बघा सुरुवातीला पुणे असोसिएशन स्थापन झाली आणि नंतर मात्र त्याच पुणे असोसिएशनचं रूपांतर कशामध्ये झालं रे बाळांनो? सार्वजनिक सभेमध्ये झालं. म्हणजे काय झालं या ठिकाणी? पुणे असोसिएशन त्या पीएस कशामध्ये रूपांतर झालं? एस एस म्हणजे सार्वजनिक सभेमध्ये काय झालं? रूपांतर झालं. ठीक आहे, बघा मग आयोगाने जर समजा तुम्हाला असा प्रश्न विचारला, आयोगाने जर का तुम्हाला असा प्रश्न विचारला की खालीलपैकी कोणत्या संघटनेचं रूपांतर झालं किंवा खालीपैकी कोणत्या संघटना दुसऱ्या संघटनेमध्ये रूपांतरित झाल्या, तर बघा सुरुवातीला आपण याच्यामध्ये एक संघटना बघितली होती. सुरुवातीला बघितली होती का? मला कुठली बघितली होती? आपण इंडियन लीग बघितली होती. बघा आय एल, इंडियन लीगचं कशामध्ये रूपांतर झालं बाळांनो? इंडियन असोसिएशन मध्ये झालं, आय ए मध्ये. ठीक आहे, आय एलचं रूपांतर कशामध्ये झालं? इंडियन असोसिएशन मध्ये झालं. त्याच्यानंतर बघा आता आपण काय बघितलं की बॉम्बे असोसिएशन बघितलं. बॉम्बे असोसिएशनचं रूपांतर कशामध्ये झालं रे बाळांनो? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन म्हणजे बीपीए मध्ये झालं. आणि आता आपण काय बघतोय या ठिकाणी? पुणे असोसिएशन बघतोय म्हणजे पीए बघतोय. आणि पुणे असोसिएशनचं रूपांतर कशामध्ये झालं? तर ते म्हणजे एसएस म्हणजेच सार्वजनिक सभेमध्ये रूपांतर झालं. मग ह्या ज्या काही संघटना आहेत अशा प्रकारे आपल्याला आयोग विचारतो बघा, म्हणजे कोणत्या संघटना कोणत्या संघटनेमध्ये मर्ज झाल्या. आला विषय लक्षात?
हे आपल्यासाठी काय आहे, महत्त्वाचं आहे. असं जरी आयोगाने कसा जरी प्रश्न विचारू दे, फक्त थोडंसं लॉजिक लावा, त्यासाठी पीवायक्यू सोडवा, डोकं शांत ठेवून पीवायक्यू सोडवा. एक तर तुम्हाला त्यातलं चुकीचं काय आहे हे कळू द्या, किंवा बरोबर काय आहे हे कळू द्या. आता पाठीमागच्या लेक्चर पाठीमागच्या वेळेस आपले एकूण जे काही 3 पीवायक्यू झाले बघा, नाही का, राज्य ह्याचे कंबाईनचे पीवायक्यू झाले. तसंच आता पुन्हा एकदा आपण त्याच्यामध्ये आपले एक एमपीएससी पीवायक्यू पण चालू झालेले बघा, ती तुम्ही बघत असाल. त्याच्यामध्ये इलिमिनेशन मेथड आहे ही महत्वाची, बरं का. मी पुन्हा एकदा सांगतो तुम्हाला की अभ्यास सगळा असणं गरजेचंच नसतं. म्हणजे बऱ्याच गोष्टी असलेल्या लॉजिक पण सुटतात, काही प्रश्नही तुम्हाला ओव्हरऑल असतात. ज्यावेळेस प्रश्न ओव्हरऑल असतात त्यावेळेस लक्षात घ्यायचं, प्रश्न लॉजिकनेच सोडवावा लागतो. ठीक आहे, हे आपल्याला काय आहे महत्वाचं आहे बघा, गरजेचं आहे हे. आता हे ज्याला कळालं ते स्मार्ट पद्धतीने असा अभ्यास करतात, आणि ज्याला हे महत्व कळालं नाही म्हणतील काय जण काय असतं याच्यामध्ये, ते जे आहे ना ते शेवटपर्यंत हुंच करायला लावेल तुम्हाला. मग शेवटपर्यंत हुं कराल, शेवटी पद काही मिळणार नाही. म्हणून अभ्यास करताना लॉजिक पण डेव्हलप करत चला, ते पीवायक्यू पण सोडवत चला. चलो स्थापनेचा उद्देश बघा, पर्वती संस्थानाच्या गैरकारभारासाठी. बघा तुम्ही फक्त हे जे मॅरेथॉन आहे, हे मॅरेथॉन फक्त विश्वास ठेवा, काय करा फक्त याच्यावरती विश्वास ठेवा, जास्त लोड घेऊ नका. आता जे इथं शिकवलं जाईल तेच फक्त तुम्ही काय करायचं, तुमच्या पुस्तकातून रिव्हिजन करा. जर एक्स्ट्रा माहिती तुमच्याकडे असेल तर त्याच्यामध्ये काय करा, ती मेन्शन करून ठेवा. विषय संपला, एक पुस्तक ह्याच्या पीडीएफ आहेत, किंवा तुमचं एक पुस्तक असेल, समाधान महाजन सरांसारखं पुस्तक असेल, किंवा रंजन कोळंबे सरांचं पुस्तक असेल, आणि एखादं आपल्या ज्ञानदीप अकॅडमीचं जे काही एक्सप्लेनेशनचं बुक आहे ते, हे दोन पुस्तकं सोबत ठेवा. बास तुमचे राज्यसेवक पूर्वक आहे, तुमची मुख्य पण निघून जाईल, शब्द आहे माझा. फक्त जेवढं सांगितलंय ना तेवढं करायचं, करायचं नाही, नाहीतर मग थंड नियोजन गंड कार्यक्रम होईल बघा. आला विषय लक्षात. हा स्थापनेचा उद्देश बघा, पर्वती संस्थानाच्या गैरकारभारासाठी. आणि अजून एक बघा, एक 0 मिनिटांमध्ये सांगतो, म्हणजे आपलं हे सेशन आहे ते आपण पुढे आयस कंटिन्यू करूया. बघा किती प्रश्न आहेत रे बाळांनो, आपल्याला किती प्रश्न आहेत, 15 प्रश्न आहेत. या 15 मधले 4 ते 5 प्रश्न तुमच्या कशावरती आहेत, हे तुमचे अँसियंट आणि मिडल वरती आहेत, बरोबर. राहिला प्रश्न किती, समजा तुमचे 10 प्रश्न राहिले, या 10 प्रश्नांमध्ये प्रत्येक वेळेस, आता त्याच्यामध्ये बघा हिस्ट्रीचं जे काही पीवायक्यू आहे एमपीएससी प्रिलियमचं, ते तर मीच घेतलेलं आहे, आणि तेही 4 लेक्चर घेतलेत बघा मी एमपीएससीचे. त्याच्यामध्ये सगळे समाजसुधारक तर कव्हर केलेत, आणि मग लक्षात घ्यायचं, या 10 पैकी लक्षात घ्यायचं, 4 ते 5 प्रश्न हे तुमचे सोशल रिफॉर्मर जे आहेत त्यांच्यावरती असतं, राहिले प्रश्न फक्त 4-5 प्रश्न. मग त्या 4-5 प्रश्नांसाठी तुम्हाला आत्ता जो आपला चाललाय ना सगळा खटाटोप, हा सगळा फक्त 4-5 प्रश्नांसाठी चाललाय, म्हणजे जवळपास 10 ते 12 मार्कांसाठी चाललाय. लेक्चर जे आहेत समाज सुधारकाचे ते फक्त एकदा करून घ्या, तुमचा एकही मार्क जाणार नाही. हा ठीक आहे, हे एवढं लक्षात घ्यायचं आपल्याला काय महत्वाचं आहे बघा. बघ पुणे असोसिएशन आणि सार्वजनिक सभा, पीएचं काय झालं, बी या ठिकाणी एसएस झालं बघा. स्थापनेचा उद्देश बघा, पर्वती संस्थानाच्या गैरकारभाराची चौकशी करायची. मग सर आता पर्वती संस्थानामध्ये काय गैरकारभार झालता, बरोबर आहे का, लक्षात घ्यायचं. हे थोडंसं आपण काय करूया, याच्यावरती नंतर काहीतरी बोलू की पर्वतीवरती काय गैरकारभार झाला होता, नाही का, थोडंसं प्रकरण मोठं आहे. पण बघा 1867 मध्ये पुणे असोसिएशनची स्थापना झाली. बघा पुणे असोसिएशनची स्थापना कधी झाली, 1867 मध्ये स्थापना झाली. कशासाठी, पर्वती संस्थानाच्या गैरकारभाराची चौकशी करण्यासाठी. बघा सार्वजनिक सभा 2 एप्रिल 1870 मध्ये असं काय झालं, तिचं नामकरण झालं. म्हणजे सुरुवातीला आपल्याकडे काय झालं बाळांनो, पीए स्थापन झाली बघा, म्हणजे पुणे असोसिएशन स्थापन झाली. आणि या पुणे असोसिएशन स्थापन कधी झाली, आपल्याकडे 1867 मध्ये. आणि तिचंच 2 एप्रिल 1875 ला आपल्याकडे सार्वजनिक सभेत काय झालं, रूपांतर झालं. काय झालं, सार्वजनिक सभेमध्ये रूपांतर झालं. हे महत्वाचं आहे बरं का, समजून घ्यायचं. हे संस्थापक कोण आहेत बघा, सार्वजनिक काका उर्फ गणेश वासुदेव जोशी आणि न्यायमूर्ती रानडे. आता लक्षात घ्यायचं इथं काय विषय होता, याच्यावरून तुम्हाला सांगतो. न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका हे व्यक्तिमत्वाचा देखील तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आता लक्षात घ्यायचं, किंग आणि किंग मेकर याच्यामध्ये काय फरक असतो हे जर का तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्हाला अभ्यास करावा लागेल सार्वजनिक सभेचा. सार्वजनिक सभा नावारूपाला आणण्यामध्ये जर का सगळ्यात महत्वाचं कुणाचं योगदान असेल तर ते म्हणजे या ठिकाणी न्यायमूर्ती रानडेंचं. आता लक्षात घ्यायचं, न्यायमूर्ती रानडेंचं असणारा स्वच्छ आणि शांत स्वभाव. मग सर स्वभाव स्वच्छ पण असतो का, हो असतो, समजून घेतला तर स्वच्छ असतो, अदरवाईज तो गचाळ असतो. बघा मग न्यायमूर्ती रानडेंनी या प्रकरणामध्ये किंग मेकरची भूमिका निभावलेली आहे, कारण ते एक उत्तम प्रशासक होते, आणि उत्तम प्रशासक असल्यामुळं उघड उघड अशा ज्या काही राजकीय संघटना आहेत यांना पाठिंबा देणं त्यांना शोभणारं नव्हतं, आणि शोभणारं नव्हतं म्हणण्यापेक्षा ब्रिटिश सरकारच त्यांना अनुमती देत नव्हतं, आणि आपल्या कामाशी प्रामाणिकपणे असणारं असं हे निखळ व्यक्तिमत्व म्हणजे न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे.
की ज्यांनी आपल्या पत्नीलाही शिकवलं आणि या राजकीय कार्यक्रमाला हातभार लावायला सांगितलं, त्या म्हणजे रमाबाई रानडे. येतो का विषय लक्षात? मग आता हे समजून घ्यायचं आहे, या सगळ्या कार्यामुळं न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे यांना राजकारणातील संत असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? राजकारणातील संत म्हणलं जातं. का बरं त्यांना राजकारणातील संत म्हणलं जातं? कारण त्यांचं असणारं एकूण व्यक्तिमत्व, त्यांची प्रशासनावर असणारी मजबूत पकड, न्यायदान करत असताना त्यांचं असणारं एकूण व्यक्तिमत्व, हे तो विषय लक्षात. या सगळ्या गोष्टी त्याला जबाबदार आहेत. आणि मग ही जी काही सार्वजनिक सभा स्थापन झाली त्यावेळेस ती पडद्याच्या पाठीमागून जी काही विचारप्रणाली नाही, या सार्वजनिक सभेची विचारप्रणाली, तर ती विचारप्रणाली हँडल करण्याचं काम या ठिकाणी न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे करत होते. हे तो विषय लक्षात. आणि अशाच हिऱ्यांच्या जन्मामुळं हा महाराष्ट्र असेल, हा भारत असेल, हा लवकरच ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटलेला आहे. त्याच्यामुळं लक्षात घ्यायचं, यांनी जी काही आकडेवारी स्पष्ट केली होती, या आकडेवारीच्या स्पष्टतेतूनच यांना लक्षात घ्यायचं, भारतीय अर्थशास्त्राचे जनक असं म्हणतात. भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक, भारतीय हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणतात न्यायमूर्ती रानडेंना. म्हणजे मी तुम्हाला दोन गोष्टी सांगितल्या, एक तर त्यांना हिंदी अर्थशास्त्राचे जनक म्हणतात आणि त्यांना काय म्हणतात? भारतीय राजकारणातील संत असं म्हणतात. या ठिकाणी लक्षात घ्यायचं. बघा आता मग मुख्य सूत्रधार कोण द्यायचे? मुख्य सूत्रधार आणि पहिले चिटणीस. बघा चिटणीस कोण आहेत? गणेश जोशी. आणि गणेश जोशी काय त्याचे? चिटणीस आहेत. तर औंध संस्थानाधिपती कोण आहेत? श्रीनिवास पंतप्रतिनिधी. हे कोण आहेत? त्याचे अध्यक्ष आहेत. बघा लक्षात घ्यायचं, अध्यक्ष आणि चिटणीस ह्या दोन व्यक्तिमत्व काय आपल्यासाठी महत्वाचे आहेत. बघा बघा सभेचे सदस्य, आता जी काही सार्वजनिक सभा होती हिचे सदस्य मुख्यतः सरदार, जागीरदार, इनामदार, सावकार असे होते. सभेचा प्रचार व नावारोपाला आणण्यासाठी मुख्यतः गणेश वासुदेव जोशी, त्याच्यानंतर न्यायमूर्ती रानडे यांनी काय केले? खूप प्रयत्न केले. पण लक्षात घ्यायचं, न्यायमूर्ती रानडेंना याच्यामध्ये उघड उघड प्रचार करता येत नव्हता, कारण ते एक शासकीय सेवक होते. बघा आता बघा इथं लक्षात घ्यायचंय, त्यांचे इतर सहकारी कोण आहेत? बघा सदाशिव गोवंडे, सीताराम हरी चिपळूणकर, शिवराम एच साठे, ठीक आहे, शिवराम हरिपंत साठे हे व्यक्तिमत्व आहेत. आता काय करायचं कधी कधी, समजा अभ्यास करून तुम्ही बोरिंग झालाय तर काय करा, हे जे काही अशी व्यक्तिमत्व आहेत ना आपल्याकडे, सदाशिव गोवंडे, सीताराम हरी चिपळूणकर, त्याच्यानंतर शिवराम एच साठे, हे ज्या व्यक्तिमत्व आहेत, ह्या व्यक्तिमत्वांना कुठेतरी गुगलला सर्च करा, त्यांचं एखादं कार्य वगैरे जे काय असेल तर ते कार्य काय करा, लक्षात ठेवा किंवा तिथं ते लिहून ठेवा. बऱ्याचदा आयोग आपल्याला यांच्यावरती काय करतो? प्रश्न विचारतं. आणि आपण काय करतो की अशा नावांच्याकडे दुर्लक्ष करतो. आणि कधी कधी आयोगाचा आपल्याला इनडायरेक्टली मेसेज असतो की तुम्ही त्यांचा देखील काय अभ्यास करणं गरजेचं आहे. हा बघा लक्षात घ्यायचं, सभेच्या कार्यामागील कल्पना आणि विचार रानडेंचे आणि विचारांची अंमलबजावणी जोशींची होती. बघा लक्षात घ्यायचं काय आहे, सभेच्या कार्यामागील कल्पना, सभेच्या कार्यामध्ये म्हणजे किंग मेकरची भूमिका निभावली, सभेच्या कार्यामागील कल्पना व विचार रानडेंचे होते आणि विचारांची जी अंमलबजावणी आहे ती कोणाची होती? या ठिकाणी जोशींची होती. बघा जोशी म्हणजे सार्वजनिक काका. म्हणून आपल्याकडे असं म्हणलं जातं की आपला जो चेहरा आहे हा स्वज्वळ असावा, आपला चेहरा स्वज्वळ असावा, पण पाठीमागची गँग मात्र जी आहे ही टेरर असावी. आला विषय लक्षात, चेहरा स्वज्वळ असावा पण पाठीमागची गँग टेरर असावी. टेरर हा लक्षात यायचं, म्हणजे विचार आपले टेरर असावेत एकूणच सर्वच. हा घ्या समजून. चलो बघा मग इथं, सनदशीर राजकारणाचा पाया मुंबई प्रांतात घालणारी पहिली संस्था आहे. बघा मुंबई प्रांतातील पहिली राजकीय संघटना बॉम्बे असोसिएशन. कोण आहे? बॉम्बे असोसिएशन. तर लक्षात घ्यायचं इथं, सनदशीर राजकारणाचा पाया काय आहे? सनदशीर राजकारणाचा पाया म्हणजे एकूण आपल्या अर्ज, विनंत्या, मागण्या या सरकारपर्यंत जे सनदशीर मार्गाने पोहोचवणारी पहिली संघटना कोण असेल तर ती म्हणजे सार्वजनिक सभा. ठीक आहे, बघा सार्वजनिक काकांनी 1872 मध्ये स्वदेशी चळवळीचा श्री गणेश केला. स्वदेशी चळवळीचा त्यांनी काय केला? या ठिकाणी श्री गणेश केला. बघा त्याच्यानंतर लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या कितीतरी वर्ष अगोदर त्यांनी स्वदेशीची चळवळ सुरू केली. त्याच्यानंतर बघा इथं 12 जानेवारी 1872 रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली. बघा कधी घेतली? 1872 ला. आणि खादी परिधान करून ते 1877 दिल्ली दरबाराला हजर राहिले होते. आता लक्षात घ्यायचं बघा इथं, आपल्याकडे जी काही स्वदेशी चळवळ आहे ना, आपल्याकडे स्वदेशी चळवळ आपण बघायची आहे, गांधी युगामध्ये आपल्याला स्वदेशी चळवळ बघायची आहे. स्वदेशी चळवळ आपल्याकडे 92 फेल झालेली आहे. लक्षात घ्यायचं, भारतामध्ये कोणतीच चळवळ सक्सेस झालेली नाही. 1600 म्हणजे ब्रिटिशांचं भारतामध्ये आगमन झाल्यापासून जे ब्रिटिश बाहेर जाईपर्यंत म्हणजे 1947 पर्यंत आपल्याकडे जे जे आंदोलन झाले ते आंदोलन आपल्याकडे यशस्वी झाले नाहीत. जरी
पण बघा जरी ही आंदोलन यशस्वी झाली नसली तरी याचा दूरगामी परिणाम मात्र ब्रिटिशांच्या या एकूण न्याय व्यवस्थेवरती पडलेला किंवा या ब्रिटिशांच्या एकूण अर्थव्यवस्थेवरती देखील पडलेला आपल्याला दिसून येतो. बघा मी काय सांगतो तुम्हाला, आणि ही सगळी आंदोलनं आपल्याकडे सक्सेस होताना दिसत नव्हती म्हणून यांच्यातलं अपयश टाळण्यासाठी 1906 कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून दादाभाई नौरोजींनी एक नारा दिला आणि तो नारा असा होता, चळवळ करा चळवळ करा, अखंड चळवळ करा, एकजुटीने चळवळ करा, एकत्र येऊन चळवळ करा. कारण त्यांना माहिती होतं की भारतामध्ये कोणती चळवळ ही शेवटपर्यंत जात नाही. आणि तसंच झालंय, कोणत्याही चळवळीचा इतिहास बघून घ्या तुम्ही, 1857 उठाव ज्यांच्यावरती अन्याय झाला त्यांनीच फक्त उठाव केलेले आहेत. मग तो संपूर्ण राष्ट्रीय स्वरूपाचा होता का? नव्हता. मग त्याच्यामध्ये सैनिकांनी कारतूस प्रकरणावरून सैनिकांनी उठाव केला. मग ज्यावेळेस इतर आपल्या बांधवांना, समाज बांधवांना ब्रिटिश अधिकारी मारायचे, सावकार मारायचे, त्यांचा आतोनात हाल करायचे, टॅक्स बाबतीमध्ये त्यांचा हाल व्हायचं, त्यावेळेस या हिंदी सोल्जरांनी का नाही आवाज उठवला? ज्यावेळेस कारतूस प्रकरण आलं, दातांना ते तोडावं लागलं, त्याच वेळेस त्यांनी का आवाज उठवला हे देखील महत्वाचं आहे. आपल्याकडे 1920 असहकार चळवळ अचानकपणे आपल्याला मागं घ्यावी लागली, 1930 सविनय कायदेभंग चळवळ देखील आपली शेवटपर्यंत राहिली नाही, 1942 चलेज आंदोलन तर हे नेतृत्व विरहित चळवळ आहे आपल्याकडे. आणि मग या सगळ्या गोष्टीचा विचार करता, आयुष्य लक्षात, या गोष्टीचा सगळ्या विचार करता आपल्याला असं सांगण्यात आलं होतं की चळवळ करा चळवळ करा, अखंड चळवळ करा. कारण कोणतेही चळवळ जर का अखंडपणे चालू केली तर तिचा रिझल्ट 100% आहे. घ्या तुम्ही 1789 फ्रेंच रिव्हॉल्ट, फ्रेंच रिव्होल्युशनचं, 1917 रशियन राज्यक्रांतीचं घ्या. मी पुन्हा पुन्हा तीच उदाहरण देईल कारण त्या उदाहरणांच्या माध्यमातून चळवळ काय असते हे तुम्हाला कळून येईल. मग तसं भारताला स्वतंत्र मिळवून देण्यासाठी जे काही अथोनात प्रयत्न झाले ते 1885 पासून झाले, म्हणून आपण हिला राष्ट्रीय चळवळ असं नाव देतो. क्लिअर आहे का? हा बघा इथं काय सांगितलंय, स्वदेशी चळवळ त्यांनी काय झाली या ठिकाणी फेल झाली. पण स्वदेशी चळवळ, स्वदेशीचा नारा सगळ्यात पहिल्यांदा भारतामध्ये कोणी दिला असेल तर तो म्हणजे G.W.जोशी, म्हणजे गणेश वासुदेव जोशी यांनी केला, तोही 1872 मध्ये. मग 1872 मध्ये यांच्याच पावलावरती पाऊल ठेवून न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, गणेश वासुदेव जोशी यांना आदर्श मानून त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवणारे आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके, या वासुदेव बळवंत फडकेने नंतर 1873 मध्ये काय घेतली, स्वदेशी वापरण्याची शपथ घेतली. म्हणजे एक वर्षानंतर त्याच्यानंतर पुन्हा नंबर लागतो तो म्हणजे स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकरांचा. त्याच्यानंतर मग पुन्हा नंबर लागतो तो म्हणजे 1904 1905 जे काही बंगालची फाळणी झाली, त्या बंगालच्या फाळणीनंतर स्वदेशी आंदोलन चालू झालं, त्या वंगभंग आंदोलन चालू झालं, वंगभंगानंतर स्वदेशी आंदोलन चालू झालं, आणि त्या स्वदेशी आंदोलन हे लोकमान्य टिळकांनी केलं होतं. आणि मग लोकमान्य टिळकांच्या नंतर आपल्याकडे महात्मा गांधी आले. म्हणजे याचा अर्थ असा होतो की भारतामध्ये स्वदेशीचा जर का श्री गणेश कुणी केला असेल तर तो म्हणजे गणेश वासुदेव जोशी उर्फ सार्वजनिक काका. आला विषय लक्षात तुमच्या? हा हे असं आहे बघा. मग त्याच्यानंतर गणेश वासुदेव जोशी यांच्यानंतर वासुदेव बळवंत फडके, त्याच्यानंतर विनायक दामोदर सावरकर, त्याच्यानंतर पण लोकमान्य टिळक, आणि मग देन महात्मा गांधी. ठीक आहे, त्याच्यामुळं भारतामध्ये स्वदेशी जर श्री गणेश कुणी केला तर तो म्हणजे सार्वजनिक काकांनी केला. बघा येस, त्याच्यानंतर बघा 12 जानेवारी 1872 रोजी त्यांनी खादी वापरण्याची शपथ घेतली. खादी माहिती असेल बघा सगळ्यांना. चलो आता बघा, इथं खादी परिधान करून 1877 मध्ये ते दिल्ली दरबारामध्ये हजर राहिले. काय झाले? दिल्ली दरबाराला हजर राहिले बघा 1877 मध्ये. हे आपल्या लक्षात घ्यायचं काय गरजेचं आहे बघा. बघा आता दरबारामध्ये, आता हे लक्षात घ्या, मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं बघा 1877 ला काय होतं, दिल्लीचा दरबार भरला होता. म्हणजे राणीला सम्राज्ञी घोषित केलं त्यावेळेस, राणीला सम्राज्ञी घोषित केलं. अरे जमीन आमची, लुटलं आम्हाला, पैसा आमचा वापरला, आमच्याच पैशावरती धंदा केला, आणि मग त्याच्यावरती तुम्ही काय केला, मोठ्या प्रमाणामध्ये पैसा कमवला, आणि पुन्हा त्याच पैशाच्या जोरावरती लाखो रुपयांची तुम्ही उधळपट्टी केली. एका बाजूला ह्या राणीच्या जाहीरनाम्या, या राणीच्या दरबारावरती लाखो रुपये खर्च केले जात होते, तर त्याच वेळेस बंगाल हा दुष्काळामध्ये होरपळत होता. आपण ते आर्थिक नियोजनामध्ये बघायचं आहे आपल्याला. आपल्याला ते काय करायचं, जे आर्थिक नियोजन आहे किंवा जो काही इकॉनॉमिक हिस्ट्री आहे आपली, त्या इकॉनॉमिक हिस्ट्रीमध्ये काय करायचं आपल्याला बघायचं आहे. जे आपलं शेवटचं लेक्चर असेल त्या शेवटच्या लेक्चरमध्ये आपल्याला काय करायचं याची चर्चा आपल्याला करायची आहे बघा. मग 1877 या दरबारामध्ये इंग्लंडची सम्राज्ञी व्हिक्टोरिया, इंग्लंडची सम्राज्ञी कोण आहे, व्हिक्टोरिया, राणी व्हिक्टोरिया, लक्षात घ्यायचं. बघा
दरबारामध्ये इंग्लंडची राणी सम्राज्ञी व्हिक्टोरिया हिला हिंदुस्थानची सम्राज्ञी हा किताब बहाल करण्यात आला. बघा आता लक्षात घ्यायचं 1877 ला काय झालं होतं. 1877 ला आपल्याकडे बघा सुरुवातीला 16 एप्रिल 1853 ला 16 एप्रिल 1853 ला आपल्याकडे काय झालं, भारतामध्ये पहिली रेल्वे धावली. बरोबर आहे. मग आपलं कुठून कुठं धावली ती, बोरी बंदर स्टेशन होतं बघा. बरोबर आहे. ते बोरी बंदरच्या नंतर काय झालं रे 52 नामकरण व्हिक्टोरिया स्टेशन झालं. बरोबर आहे का. हीच ती राणी व्हिक्टोरिया. आणि 1877 मध्ये बघा लक्षात घ्यायचं खूप खतरनाक किस्सा आहे. 1877 मध्ये ज्यावेळेस राणीला भारताची सम्राज्ञी घोषित केली ना त्यावेळेस तिचा 50वा वाढदिवस होता. किचा वाढदिवस होता, 50वा वाढदिवस होता. आणि त्या 50व्या वाढदिवसाचं निमित्त म्हणून त्या ठिकाणी त्या गेटची रचना करण्यात आली. कशाची, ते आपल्याकडे जे व्हिक्टोरिया स्टेशन आहे तिचं तिला नाव देण्यात आलं. प्लस तिला त्या 50व्या वाढदिवसाची भेट म्हणून तिला भारताची सम्राज्ञी घोषित करण्यात आली. मग की बाबा हा जो भारत आहे हा भारत, या भारताची प्रमुख कोण असेल, ही इंग्लंडची राणी असेल जिचं नाव होतं व्हिक्टोरिया. काय नाव होतं, व्हिक्टोरिया. बघा लक्षात घ्यायचं, देश आमचा, सगळं आमचं, राज्य करणार तुम्ही आणि उपभोगणार तुम्ही. हा किती मजा आहे ना. बघा त्यावेळी सार्वजनिक सभेने मानपत्र अर्पण करण्यासाठी सार्वजनिक काकांना प्रतिनिधी म्हणून पाठवलं की बाबा हा ठीक आहे चला तुमचं स्वागत आहे. अशा प्रकारचं जे काही मानपत्र दिलं ते मानपत्र देण्यामध्ये लक्षात घ्यायचं सार्वजनिक काका देखील त्या ठिकाणी गेलेले आहेत. सार्वजनिक काकांनी लक्षात घ्यायचं जो आपल्याकडे देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना केली. बघा देशी व्यापार उत्तेजक मंडळाची स्थापना केली आणि त्याच्यामार्फत शाई, साबण, मेणबत्त्या, छत्र्या इत्यादी जे काही स्वदेशी वस्तू आहेत या वस्तूंचं त्यांनी काय केलं, उत्पादन केलेलं आपल्याला दिसून येतं. म्हणजे 1872 ला ज्यावेळेस त्यांनी स्वदेशीचा नारा दिला किंवा स्वदेशी वापरायला चालू केलं त्यावेळेस त्यांनी देशी व्यापार उद्योग मंडळाची स्थापना केली आहे. त्याच्यामुळं तुम्ही आता न्यायमूर्ती रानडे आणि गणेश वासुदेव जोशी यांचा देखील तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. लेक्चर चालू होऊन आता जवळपास आपले 2 तास होतील. या 2 तासामध्ये मी एकूण तुम्हाला 6 पर्सनॅलिटी सांगितल्या. त्या 6 पर्सनॅलिटींचा तुम्ही अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या सर्व विषयामध्ये अभ्यास करताना जर का तुम्हाला काही अडचणी येत असतील तर हा जो नंबर दिसतोय का 93 22 59 07 53 हा माझा आहे. तुम्ही मला बिंदास्तपणे विचारत चला. ज्ञानदीप अकॅडमी नेहमीच तुमच्या सोबत आहे. ठीक आहे. म्हणजे आपल्या अकॅडमीचा मोटोच तो आहे की विद्यार्थ्यांनी विद्यार्थ्यांसाठी चालवलेली चळवळ. रिप्लाय आज नाही मिळाला उद्या मिळेल, पण 100% मिळेल. ठीक आहे. चलो बघा आता इथं बघा काकांच्या प्रयत्नामुळे, काका म्हणजे सार्वजनिक काका, काकांच्या प्रयत्नामुळे आग्रा या ठिकाणी कॉटन मिल चालू झाल्या. बघा यांच्यावर प्रश्न विचारला जाऊ शकतो. काकांच्या प्रयत्नामुळे आग्रा या ठिकाणी काय झाल्या, कॉटन मिल चालू झाल्या. 1891 ते 96 याच्यामध्ये सचिव कोण होते, गोपाळकृष्ण गोखले. आता लक्षात घ्यायचा विषय असा होता ज्यावेळेस सार्वजनिक काकांचं निधन झालं त्यावेळेस हे जी काही संघटनेची जबाबदारी ही कोणाकडे आली, गोपाळकृष्ण गोखलेंच्याकडे आली. आणि गोपाळकृष्ण गोखलेंच्याकडे जशी आली त्याच्यानंतर पुन्हा कोणाकडे आली, 1896 मध्ये लोकमान्य टिळकांच्याकडे आली. आणि मग ज्यावेळेस 1900 इथं काय झालं की 1897 ला लोकमान्य टिळकांना राजद्रोहाचा आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आली, 1.5 वर्ष शिक्षा झाली रँडच्या हत्या प्रकरणामध्ये. त्याच्यानंतर पुन्हा 1908 मध्ये देखील त्यांना पुन्हा किंग्सफोर्ड हल्ला प्रकरणामध्ये राजद्रोहाचा त्यांच्यावरती आरोप ठेवण्यात आला होता. आणि ज्या ज्या वेळेस हे लोकमान्य टिळक जेलमध्ये गेले त्याच्यामुळे लक्षात यायचं की जी काही सार्वजनिक सभा आहे हिचं कामकाज हळूहळू रखडत गेलेलं आहे. ठीक आहे. चलो बघा काशीनाथ त्र्यंबक तेलंग. आता बघायच्या वेळेला बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन BPA आला का विषय लक्षात. सुरुवातीला काय होतं बघा ही संघटना BA, त्याच्यानंतर हिचं काय झालं पुन्हा आपल्याकडे बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, हिच्यामध्ये काय झालं हिचं रूपांतर झालं. बघा आता हे समजून घ्या बरं का थोडस. आता हिचं काही व्यक्तिमत्व आहेत, काशीनाथ त्र्यंबक तेलंग ज्यांना आपण KT तेलंग, फिरोजशाह मेहता, बेदरुद्दीन तय्यबजी, हे जे काही तिन्ही पर्सनॅलिटी आहेत या तिन्ही पर्सनॅलिटी इंडियन असोसिएशन पण संबंधित होत्या बरं का. इंडियन असोसिएशनशी पण यांचा संबंध होता. बऱ्याचदा आपल्याला इतिहासामध्ये काही जो गोष्टी असतात ना कसं असतं ना की आपण कधी त्या भानगडीत पडतच नाही आणि पडू पण नका. बघा जास्त ज्ञान पण धोकादायक असतं. मग कधी कधी असं वाटतं ना की जे वाचल ते परीक्षेला येणारच आहे, जे परीक्षेला जे वाचणार आहे मी ते परीक्षेला येणारच आहे, हा एक चांगला गोड गैरसमज मनामध्ये बनून राहतो. त्यामुळे आपण प्रत्येक लाईनना लाईन वाचत जातो. ठीक आहे. तर तसं करायचं नाही. जास्त खोलामध्ये पण जाईन नाही जायचं. संस्थापक बघा KT तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी हे काय त्याचे संस्थापक आहेत. बघा हे तिघही 3 जमातीचे प्रतिनिधित्व करत होते त्याच्यामुळे यांना ब्रदर इन लॉ म्हणतात. बस एवढं तुम्ही लक्षात ठेवा. याच्यामध्ये काशीनाथ त्र्यंबक तेलंग, फिरोजशाह मेहता आणि बदरुद्दीन तय्यबजी ह्या ज्या काही पर्सनॅलिटी आहेत या पर्सनॅलिटीचा देखील तुम्ही काय करणं, अभ्यास करणं गरजेचं आहे.
क्लियर आहे? हा आता बघायचं आपल्याला मद्रास प्रांतातील राजकीय संघटना बघायच्या आहेत. कुठल्या बघायच्या आपल्याला? मद्रास प्रांतातील राजकीय संघटना आपल्याला बघायच्या आहेत. आला विषय लक्षात? हा बघा मद्रास प्रांतातील राजकीय संस्था आहेत. मग या ज्या काही संस्था आहेत या संस्था आपण काय करूया आता बघूया. बघा याच्यामध्ये संघटना स्थापना ठिकाण आणि संबंधित व्यक्ती काय बघायच्या आपल्याला? संस्था संघटना स्थापना आणि ठिकाण संबंधित व्यक्ती ह्याच्यावर देखील आयोग आपल्याला काय करतो प्रश्न विचारत असत. आला विषय लक्षात? हा हा मद्रास ईस्ट इंडिया असोसिएशन काय आहे याच्यामध्ये? मद्रास ईस्ट इंडिया असोसिएशन 1869 ला मद्रासला स्थापन झाली. बघा सरळ साधं सोपं आहे. हा जो काही चार्ट आहे हा चार्ट जरी तुम्ही पाठ केलात तरी देखील याच्यावरती तुम्हाला मार्क 100% आहे. ठीक आहे. फक्त ते काय आहे ना की कोणत्या प्रांतातील कोणत्या संघटना आहेत आणि त्यांचा एकूण असणारा जो काही क्रमवार आहे तो क्रमवार फक्त काय करा लक्षात घ्या. जास्त लोड घेऊ नका. आणि लक्षात घ्या त्यासाठी काय करा त्याला एक जोड द्या. त्याला एक जोड द्या पीवायक्यूची. किती डीप मध्ये जायचंय? बर सगळाच प्रश्न सगळेच प्रश्न सोडवता आले पाहिजेत असा अट्टहास धरायचा नाही. हा म्हणजे एक लहानपणी कविता होती बघा अच्छाने गास दिला बच्चाने गास दिला माझं पोटच भरलं. तसं या विषयातले काही त्या विषयातले काही त्या विषयातले काही असं लक्षात घ्यायचं. एकूण आपले जवळपास 60 जरी प्रश्न बरोबर आले 60 प्रश्न म्हणतोय मी 100 पैकी 60 म्हणतोय 100 पैकी 60 तरी तुमचे 120 मार्क होतात. मी कट करून म्हणतोय हा लक्षात घ्यायचं नाही तर ते सगळं एकदाच करायचं नाहीतर पुन्हा काय होईल अवघड होईल बघा. चलो मद्रास ईस्ट इंडिया असोसिएशन 1869 मद्रास. त्याच्यानंतर बघा मद्रास महाजन सभा काय मद्रास महाजन सभा 1884 मद्रास. रंगय्या नायडू सुब्बाराव पंतल्लू त्याच्यानंतर एम वीर राघवाचार्य आणि सुब्रमण्यम अय्यर. आता बघा इथं एक गोष्ट आपल्याला समजून घ्यायची आहे. काय समजून घ्यायचे बरं? दक्षिण भारतामध्ये सहसा शांत बघा. दक्षिण भारत 1857 उठाव घ्या शांत आहे. शैक्षणिक क्रांती घ्या शांत आहे. तो एरिया जो आहे ना तो पहिल्यापासून शांत आहे. का बरं तो पहिल्यापासून शांत असेल? कारण लक्षात घ्यायचं आता सुरुवातीला 1813 कायदा आला आपल्याकडे आणि 1813 कायद्यामध्ये 1813 कायद्यामध्ये आपल्याकडे काय होतं? युरोपियन मिशनरी भारतामध्ये आल्या ख्रिश्चन धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी. बरोबर. तर लक्षात घ्यायचं याचा सर्वाधिक प्रभाव इकडे झाला. त्याच्यामुळे या लोकांची पहिल्यापासूनच प्रगती झाली. बरं त्यांना काय कुठं संघर्ष वगैरे करावं लागला नाही कारण 47 पर्यंत भारतावरती ब्रिटिशांचं राज्य होतं आणि मध्ये मिशनरींच्या माध्यमातून यांची सर्व कार्य व्हायची. त्याच्यामुळं दक्षिण भारत हा नेहमी तुम्हाला शांत दिसेल. पण सर्वाधिक जर का उठाव कुठं झाले असतील किंवा सर्वाधिक जर का ऍक्टिव्ह कोण असेल याच्यामध्ये तर बंगाल सर्वाधिक ऍक्टिव्ह होता. बघा भारतामध्ये युरोपियनांचं ज्यावेळेस भारतामध्ये आगमन झालं त्यावेळेस हा अखंड भारत होता. या अखंड भारताचं प्रशासन करण्यासाठी त्यांनी 11 प्रेसिडेन्सी निर्माण केल्या. त्या प्रेसिडेन्सीवरती एक प्रेसिडेंट नावाचा अधिकारी नेमला. त्या प्रेसिडेंटला एक 4 लोकांचं मदत करणारं मंडळ दिलं आणि त्या 4 लोकांचं मंडळ प्लस प्रेसिडेंट यांना गव्हर्नर म्हणलं जाऊ लागलं. ठीक आहे. आणि मग हा मद्रास प्रांत तो त्यासाठी शांत राहिलेला बघा आपल्याकडे. क्लिअर आहे का? हा समजून घ्यायचं नेहमी शांत राहिलेलं आहे. बघूया आपण मद्रास महाजन सभा काय बघायची आपल्याला. मद्रास महाजन सभा काय सांगितलं बघा मद्रास महाजन सभेमध्ये. हा मद्रास महाजन सभा संस्थापक कोण तिचे? एस रामास्वामी आणि एस रामास्वामी मुदलियार. कोण आहेत? एस रामास्वामी मुदलियार आणि पी आनंद चार्लू एम वीर राघवाचार्य आणि जी सुब्रमण्यम. आता फक्त कंटाळा आला अभ्यास करून तर ही जे काही अशी व्यक्तिमत्व आहेत या व्यक्तिमत्वांचा काय करा फक्त अभ्यास करा. कारण कधी कधी आयोग प्रश्न विचारतो. ठीक आहे. त्याच्यामुळे कधी कधी विचारलं तरी आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. स्थानिक संस्थांच्या कार्यामध्ये समन्वय राखणं. जे काही स्थानिक त्यांच्या लोकलच्या ज्या काही संस्था आहेत त्यांच्यामध्ये काय करणं समन्वय राखणं यांच्यामध्ये. बघा आता दक्षिण भारतात आपल्याला एक उठाव लक्षात घ्यायचा बघा तो म्हणजे पाळेकरांचा उठाव. काय पाळेकरांचा उठाव? त्याच्यानंतर मोपला बंड हे ठराविक झालेले आहेत. बरं मोपला बंड ही तेही आपल्या मुस्लिम शेतकऱ्यांचं आहे. मध्ये पाळेकर जे आहेत पाळेकर म्हणजे ते शेतकरी आहेत त्या स्थानिक भाषेमध्ये. तर लक्षात आपण ते शेतकरी चळवळी बघणार आहे. शेतकरी चळवळ पण उद्याच्या लेक्चरला किंवा परवाच्या लेक्चरला आपण बघूया. त्याच्यावरती एक नरसिंहा रेड्डी नावाचा मूवी आहे बघा तो तुम्हाला एकदा बघून घ्या म्हणजे तुम्हाला दक्षिण भारत काय होता त्यावेळेस हे सगळं समजून येईल. चलो या संस्थेच्या 29 डिसेंबर 1884 ते 2 जानेवारी 1885 म्हणजे मद्रास महाजन सभेच्या 29 डिसेंबर ते 2 जानेवारी 1885 29 डिसेंबर 1884 ते 2 जानेवारी 1885 मध्ये झालेल्या अधिवेशनामध्ये कायदे मंडळाचा विस्तार करण्याची त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व देण्याची न्यायपालिका व राजस्व कार्य स्वतंत्र असण्याची मागणी करण्यात आली. बाळांनो मला सांगा हे कधीच आहे रे? कधीच आहे? 1884 आहे. कधी आहे?
1884 संघटना आहे. आणि 1884 संघटनेमध्ये काय सांगितलंय बघा, की कायदेमंडळाचा विस्तार करून त्यात भारतीयांना प्रतिनिधित्व देणं, कायदेमंडळाचा विस्तार करणं, भारतीयांना प्रतिनिधित्व देणं आणि न्यायपालिका आणि राजस्वकार्य, म्हणजे आपल्याकडे जे कायदेकारी कायदेमंडळ आणि न्यायमंडळ वेगळं आहे का, आर्टिकल 50 नुसार जे काही वेगळं आहे हे वेगळं करा असं काय केलं त्यावेळेस त्यांनी सांगितलेलं बघा आपल्याला. आला विषय लक्षात? बघा उद्दिष्ट काय त्यांची, लंडन मधील भारतीय परिषद रद्द करणं. कुठे होती रे बाळांनो? इंडिया काउन्सिल. इंडिया काउन्सिल कशासाठी होती? आपल्याकडे 1858 कायद्यानुसार जे भारत मंत्री पद निर्माण झालं होतं, 1858 कायद्यानुसार जे भारत मंत्री पद झालं होतं, त्या भारत मंत्र्याला मदत करण्यासाठी इंडिया काउन्सिल होतं. बघा या इंडिया काउन्सिल मध्ये एकूण किती सदस्य होते रे बाळांनो? 15 सदस्य होते. याच्यामधले 8 सरकारी होते तर 7 हे बिगर सरकारी होते, जे इंग्लंडच्या पार्लमेंटच्या पार्लमेंटरी कमिटीकडून काय केले जायचे, निवडले जायचे. इंग्लंड आणि भारतामध्ये एकाच वेळी नागरी परीक्षा घेण्यात याव्या, ज्या सिव्हिल आहेत ना, सिव्हिल सर्व्हिसेस, त्या. कर कपात करणे, त्याच्यानंतर नागरी आणि लष्करी खर्चामध्ये कपात करणे, म्हणजे दक्षिण भारतातील एक उदारवादी संघटना. लक्षात यायचं, याच संघटनेनंतर ब्राह्मणेतर जे चळवळ आहे, या ब्राह्मणेतर चळवळीला देखील सपोर्ट केलेला आपल्याला दिसून येतो. बघा जे 1900 आपल्याकडे 17 पासून चालू झाली होती दक्षिण भारतामध्ये, त्या दक्षिण भारतामध्ये ब्राह्मणेतर चळवळीला देखील सपोर्ट करण्याचं काम यांनी केलेलं आपल्याला दिसून येतं. आता 1885 मध्ये या सभेचं नेतृत्व करण्यासाठी पी रंगय्या नायडू नाव लक्षात घ्यायचं, पर्सनॅलिटीचा अभ्यास करायचा. काय आहे पर्सनॅलिटीचा अभ्यास? कोण आहे पर्सनॅलिटी? पी रंगय्या नायडू. कोण आहेत? रंगय्या नायडू. ह्या रंगय्या नायडूंचा देखील आपल्याला अभ्यास करणं काय गरजेचं आहे बघा. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, बघा आता हे महत्वाचं आहे. बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, BPA, हा बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन व इंडियन असोसिएशन, IA, इंडियन असोसिएशन यांच्यासोबत सभेने सप्टेंबर 1885 मध्ये आपल्या मागण्या मान्य करण्यासाठी लंडनला एक शिष्टमंडळ पाठवलं. हे सगळ्यात महत्वाचं बघा, मद्रास महाजन सभेबद्दल. मग या ठिकाणी अलायन्स झाला तिघांची, कोणाकोणाची? मद्रास महाजन सभा, त्याच्यानंतर पुन्हा इंडियन असोसिएशन आणि ब्रिटिश काय या ठिकाणी, सॉरी, बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. या तिघांच्या माध्यमातून एक शिष्टमंडळ पाठवलं. आता ज्या मगाशी सगळ्या मागण्या होत्या ना, ICS एकदाच भारतामध्ये घेण्यात यावी, कर कपात करावी, ह्या सगळ्या मागण्या आहेत. या सगळ्या मागण्या मान्य करण्यासाठी सप्टेंबर 1885 मध्ये एक लंडनला शिष्टमंडळ देखील पाठवलं होतं. बघा दक्षिण भारतातली सगळ्यात महत्वाची आपल्यासाठी असणारी संघटना म्हणजे कुठली आहे, तर ती म्हणजे मद्रास महाजन सभा. भारताचे व्हॉइसरॉय लॉर्ड एलगिन यांनी डिसेंबर 1895 मध्ये मद्रासच्या भेटीदरम्यान मद्रास महाजन सभेच्या स्वागत समारंभात त्यांनी पाहुणचार करून घेण्यास नकार दिला. बघा साहजिक आहे, जर आपण ब्रिटिशांच्या विरुद्ध काही बोलत असेल आणि जर त्यांना आपण स्वागताला बोलवलं, तर ते येतील का रे बाळांनो? नाही येणार आहेत. ठीक आहे, त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, हे नाव लक्षात घ्यायचं, लॉर्ड व्हॉइसरॉय लॉर्ड एलगिन यांनी मद्रास महाजन सभेचा जो काही एकूण असणारा स्वागत किंवा पाहुणचार आहे तो पाहुणचार त्यांनी नाकारलेला आपल्याला दिसून येतो. बघा बघा याच्यामध्ये काय सांगितलंय, इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. काय आहे याच्यामध्ये? इंडियन नॅशनल कॉन्फरन्स. काय सांगतो बघा इंडियन नॅशनल कॉन्फरन्स, शेवटचं बघा ह्या आता याच्यातलं. इंडियन नॅशनल कॉन्फरन्स बघा काय होतं. आता ही एक संघटना होती. काय होती? एक संघटना होती, म्हणजे एक काउन्सिल बोलवलं होतं, म्हणजे एक मंडळ बोललं होतं की ज्याच्यामध्ये भारताच्या विविध प्रांतातून पॉलिटिकल जे काही लीडर आहेत हे लीडर एकत्र आले होते. म्हणजे यातूनच काय झाली, यातूनच राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली. बघा हा बघूया आपण याच्यामध्ये काय आहे. 1883 मध्ये सुरेंद्रनाथांनी कलकत्ता येथे देशाच्या विविध भागातील नेत्यांना व विचारवंतांना एकत्र बोलवून अखिल भारतीय राष्ट्रीय परिषदेचं नियोजन केलं. एक अधिवेशन भरवलं होतं म्हणजे भारताच्या विविध भागातील. की बाबा आता बद झालं, आता काय झालं होतं माहिती आहे का? तुम्ही एक गोष्ट लक्षात घेतली का? भारताच्या विविध भागामध्ये एवढ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन असून पण भारताला राजकीय स्वतंत्र लवकर का नाही मिळालं? मतदानाचा अधिकार का नाही मिळाला? कारण लक्षात घ्यायचं, या ज्या काही राजकीय संघटना आहेत या त्या त्या प्रांतांपुरत्याच मर्यादित होत्या.
त्या त्या प्रांतांपुरत्याच काय होत्या, मर्यादित होत्या. आणि त्याच्यामुळं त्यांनी जो काही जो प्रेशर ग्रुप क्रिएट केला होता, त्या प्रेशर ग्रुप पुढे ब्रिटिश पार्लमेंट नतमस्तक होत नव्हतं. कारण बंगालचे बंगालसाठी लढले, बॉम्बेचे बॉम्बेसाठी लढले, मद्रासचे मद्राससाठी लढले. आणि हे सगळं या ठिकाणी आनंदमोहन सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्या लक्षात ही गोष्ट आली. म्हणून सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी या वेगवेगळं न राहता आपण एकत्रित येऊया आणि मग हा विचार करण्यासाठी आता बस झालं, वेगवेगळ्या प्रांतामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या संघटना बस झालं. आता काय करूया, एक अखिल भारतीय संघटना स्थापन करूया आणि त्याच अखिल भारतीय संघटनेच्या माध्यमातून या भारताला आपण लवकरात लवकर स्वातंत्र्य मिळवून देण्याचा प्रयत्न करूया. या उद्देशाने लक्षात येस काय आहे, या उद्देशाने या उद्देशानं हे केले बघा यांनी अधिवेशन भरवलं. देशाच्या उद्धारासाठी आता सर्वांनी संघटित झालंच पाहिजे असं आव्हान त्यांनी केलं बघा सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी. आला विषय लक्षात, काय केलं सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी, हे केलं बघा. येस आयसीएस होते बघा ते 1883 डिसेंबर मध्ये प्रथमच इंडियन नॅशनल कॉन्फरन्स नाताळमध्ये बोलवण्यात आली आणि मग भारताच्या सर्व मोठ्या प्रतिनिधींना त्याच्यामध्ये काय करण्यात आलं, आमंत्रित करण्यात आलं आणि हिंदी लोकांच्या हक्कासंदर्भात अनेक ठराव या ठिकाणी काय करण्यात आले, मंजूर करण्यात आलेले आपल्याला दिसून येतात बघा. बघा आता लक्षात याचा विषय असा होता, याच्यामध्ये राष्ट्रीय निधी यांनी गोळा केलाय. त्याच्यानंतर इल्बर्ट बिलाला येथील ब्रिटिशांनी जसं एकत्रित येऊन विरोध केला, होता तसाच भारतीयांनी एकत्र यावं. म्हणजे ब्रिटिशांना कसं लगेच ते झोंबलं की बा एखादा भारतीय व्यक्ती न्यायाधीश पदावरती बसतो आणि या ठिकाणी इंग्रजांना न्याय देतो, हे पचलं नाही त्या लोकांना. आणि म्हणून त्याला विरोध करण्यासाठी जसे ब्रिटिश एकत्र आले तसं आपणही भारतीय लोकांनी एकत्र यायला पाहिजे आणि त्या एकत्र येण्यातून एक काय होईल, राजकीय संघटना निर्माण होईल. सुरेंद्रनाथ बॅनर्जी नाव लक्षात घ्यायचं. देश बांधवांच्या मध्ये वैचारिक जागृती आणि भावनात्मक ऐक्य घडवून आणणे, त्यांच्यावरील राजकीय अन्यायाला वाचा फोडणं, यासारखी जी काही कार्य आहेत यासारखी कार्य यांनी घडवून आणली बघा. इंडियन नॅशनल कॉन्फरन्सचं दुसरं अधिवेशन कलकत्ता येथे 1885 मध्ये भरलं, पण काँग्रेसच्या स्थापनेमुळे लक्षात घ्यायचं, पण काँग्रेसच्या स्थापनेमुळे ही संस्था काय पडली, मागं पडली. म्हणजे हे एक अधिवेशन होतं बघा, एक संघटना नव्हती, नॅशनल कॉन्फरन्स होती एक, हिच्यामध्ये ही संघटना नव्हती बरं का, हे तुम्ही समजून घ्या बघा. हा अध्यक्षस्थानी असलेल्या आनंदमोहन बोस यांनी असा आशावाद प्रकट केला की राष्ट्रीय संसद म्हणजे नॅशनल पार्लमेंट अस्तित्व देण्याच्या दृष्टीनं हे अधिवेशन काय राहील, पहिलं पाऊल ठरेल असं आनंदमोहन बोसने सांगितलंय. आता इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना झाली ते बघण्याच्या अगोदर थोडस हे जे काही सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी ही जी काही नॅशनल कॉन्फरन्स बोलवली होती लक्षात घ्या, नॅशनल कॉन्फरन्स. ही जी नॅशनल कॉन्फरन्स बोलवली होती ना बाबांनो, म्हणजे आता आनंद या ठिकाणी सुरेंद्रनाथ बॅनर्जी जे आहेत या सुरेंद्रनाथ बॅनर्जींच्या डोक्यामध्ये एक कल्पना फिरू लागली. आता बस झालं मुंबई मद्रास बंगाल या वेगवेगळ्या प्रांतामध्ये असणाऱ्या ज्या काही राजकीय संघटना आहेत, या राजकीय संघटना जर अशाच फक्त संख्या वाढत गेली पण मिळालं का काही, आपण आपल्या मागण्या त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या पण आपल्याला काही मिळालं का, आपल्याला काहीच मिळालं नाही. मग आता आपण लक्षात घ्यायचं या सगळ्यांनी संघटित होणं गरजेचं आहे बघा. सगळ्यांनी संघटित होऊन एक राष्ट्रवादी संघटना स्थापन करावी ही देखील कल्पना सगळ्यात पहिल्यांदा या सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांच्याच डोक्यातून आली. म्हणजे भारतामध्ये ज्या पण काही सगळ्या चळवळी झाल्या या सगळ्या चळवळींचं केंद्रस्थान कोण होतं, तर ते बंगाल होतं. कोण होतं, बंगाल होतं. हे देखील आपल्या लक्षात घेणं काय आहे, गरजेचं आहे बघा. मग नॅशनल कॉन्फरन्सची स्थापना त्यांनी केली आणि त्यांनी असं सांगितलं की एक आता आपल्याला या भारतासाठी अखिल भारतीय संघटना स्थापन करणं गरजेचं आहे. काय करणं, अखिल भारतीय संघटना स्थापन करणं, म्हणजे एक संघटना असावी असा पहिल्यांदा विचार कुठल्या भारतीयच्या डोक्यामध्ये आला असेल तर ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जी. आणि सुरेंद्रनाथ बॅनर्जींची ही कल्पना सत्यात उतरवण्याचं काम केलं ते म्हणजे ऍलन ह्यूम यांनी. कोणी केलं, ऍलन ह्यूम जे आहेत, या ऍलन ह्यूम यांनी काय केलं, हे कार्यक्रम या ठिकाणी घडवून आणला बघा. ठीक आहे, आता या ठिकाणी आपण काय बघितल्या, बॉम्बे प्रांतातील राजकीय संघटना बघितल्या, बंगाल प्रांतातील बघितल्या आणि मद्रास प्रांतातील राजकीय संघटना बघितल्या. आता एक गोष्ट मला तुम्हाला प्रामाणिकपणे सांगायची आहे बघा, इथं जेवढे लोक आहेत त्यांच्यासाठी सांगतो की हे जे सॉरी तुम्हाला जे पीडीएफ मिळेल ह्याच्यातून लक्षात घ्यायचं की संपूर्ण कव्हर झालंय. हे तुम्ही एवढा जरी अभ्यास केला
तरी तुम्हाला बाकीचं बाहेरचं काहीच करायची गरज नाही. ठीक आहे, तरी पण जर का तुम्हाला एखाद दुसरा मुद्दा तुमच्याकडे जास्त असेल तर तुम्ही तो काय करू शकता, पीडीएफ मध्ये ऍड करू शकता आणि याच पीडीएफ मध्ये तुम्ही काय करू शकता, शेवटपर्यंत तुमच्यासोबत ठेवू शकता. हे तुम्हाला 100% याचा बेनिफिट होणार आहे, म्हणजे आहेच. ठीक आहे, मी पण वेगवेगळी पुस्तकं आता याच्याला बऱ्यापैकी जर का डेटा बघितला असेल तर तो तुम्हाला काय दिसत नाहीये, आपल्या पुस्तकातला दिसत नाहीये. बघा, क्लिअर आहे का, ह्याच्यामध्ये काय दिसत नाहीये, दिसत नाही आपल्या पुस्तकातला डेटा, दिसत नाही आपल्याला, म्हणजे थोडासा फार बाहेरचा डेटा दिसतो तुम्हाला. आता लक्षात घ्यायचं, मी हे तुम्हाला समजून सांगत असताना आणि हा जो काही डेटा आहे या सगळ्यांच्या माध्यमातून लक्षात घ्यायचं, तुमच्या संकल्पना क्लिअर झाल्या का सांगा, एक दोन मिनिटांमध्ये सांगा, म्हणजे संकल्पना सगळ्यांच्या क्लिअर झाल्या का. आपण काय करूया, आता पुढे जाऊया इंडियन नॅशनल काँग्रेसला. आता नवीन अध्याय चालू करायचा, आपण काय करायचा, नवीन अध्याय चालू करायचा. हे कळालं सगळ्यांना, इथं काय अडचण आहे तुमची, हा, याच्याबद्दल आपण थोडस काय करूया, आपण सरते शेवटी आपण डाऊट सेशन ठेवूया, काही अडचण नाहीये. पण हे क्लिअर झालं सगळ्यांचं, बघा काही लोकांना कळालं नसेल, म्हणजे काही कन्फ्युजन राहिलं असेल अभ्यास करताना, तर ते आता कन्फ्युजन सगळ्यांनी काय केलंय, दूर झालं असेल. बघा बघा, मला तुम्हाला एकदम हाय स्टँडर्ड लँग्वेज मध्ये पण तुम्हाला शिकवता येतं, पण तसं शिकवून या ठिकाणी उपयोग नाहीये, कारण सर्वसामान्य लोक आहे आपण आणि आपल्या लोकांना ज्या भाषेत समजतं त्याच भाषेत आपण काय करायला पाहिजे, सांगायला पाहिजे, आणि तुम्हीही त्याला खूप चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद देताय. आला विषय लक्षात. आता आपण काय करूया, एक नवीन अध्याय चालू करूया, इंडियन नॅशनल काँग्रेस. इंडियन नॅशनल काँग्रेस, आता लक्षात घ्यायचं, वास्तविकता जर का तुम्ही या काँग्रेस बद्दल बघाल किंवा या काँग्रेस बद्दल बोलाल तर लक्षात घ्यायचं बाळांनो, हा एक पक्ष नसून ही एक विचारधारा आहे, सर्व लोकांना समान घेऊन जाणारी आहे, हिंदू मुस्लिम ऐक्य जोपासणारे आहे. ठीक आहे, बघा आता मग त्या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना कशी झाली बरं, राष्ट्रीय काँग्रेस काय अचानकपणे उठलं आणि लगेच स्थापन झाली असं आहे का, बिलकुल नाही. राष्ट्रीय संघटना स्थापन होण्यापाठीमागं बऱ्याच मोठ्या गोष्टींचा इतिहास आहे, तो काय इतिहास आहे हे आपण समजून घेऊया. बघा याला सगळ्यात जास्त जबाबदार कोण आहे माहिती आहे का, तर तो म्हणजे ॲलन ह्यूम. कोण आहे, ॲलन ह्यूम जबाबदार आहे. कसा ॲलन ह्यूम जबाबदार आहे मी सांगतो तुम्हाला, थोडक्यात फक्त समजून घेऊया आपण. ॲलन ह्यूम कसा ॲलन ह्यूम आहे, ज्या वेळेस 1857 उठाव झाला ना, ज्या वेळेस 1857 उठाव झाला त्यावेळेस ॲलन ह्यूम हा उत्तर प्रदेशमध्ये, सध्याच्या उत्तर प्रदेशमध्ये असणारा जो काही इटावा आहे, या इटावामध्ये तो मॅजिस्ट्रेट होता. कोण होता, मॅजिस्ट्रेट होता. आणि मग त्याने हे सगळं जे उठाव आहेत, हे उठाव सगळे त्याने जवळून बघितले होते. या ठिकाणी जो आहे तो काय आहे, याने काय बघितला होता, हा उठाव जवळून बघितला होता. कुणी, ॲलन ह्यूमने. आणि ॲलन ह्यूमने पत्र लिहिलं इंग्लंडला आणि त्यांना सांगितलं की तलवारीच्या टोकावरती उभं असणारं आपलं साम्राज्य, तलवारीच्या टोकावरती उभं असणारं आपलं साम्राज्य ज्या पद्धतीनं पत्त्यांचं घर कोसळतं त्या पद्धतीनं पत्त्यांचं घर कोसळेल. कारण या उत्तर भारतामध्ये जे काही उठाव झाले ना, तो उठाव प्रत्यक्षात या ॲलन ह्यूमने बघितला होता. आणि मग लक्षात घ्यायचं, त्या तो अनुभवला होता, म्हणून त्याने ब्रिटिशच्या पार्लमेंटला लिहिलं की इथून पुढे आपण सगळं करणं गरजेचं आहे, ब्रिटिश भारतीय लोकांना शांत करणं गरजेचं आहे. हे झालं ॲलन ह्यूमचं. आता दुसऱ्या बाजूला विल्यम वेडरबर्न पण नाही, पण हे उठाव बघितले होते. विल्यम वेडरबर्नने तर वासुदेव बळवंत फडकेंचा उठाव बघितला होता आणि विल्यम वेडरबर्न सांगितलं होतं की आज एक वासुदेव बळवंत फडके तयार झालाय, उद्या आपल्याकडे हजारो वासुदेव बळवंत फडके तयार होतील आणि जर का हे सगळे वासुदेव बळवंत फडके जर का या ब्रिटिश साम्राज्यावरती चाल करून आलेच तर लक्षात घ्यायचं, ब्रिटिश साम्राज्याची राख रांगोळी होईल. या शब्दामध्ये आपल्याकडे तसे स्टेटमेंट आहेत, या शब्दामध्ये विल्यम वेडरबर्न सांगितलेलं आहे बघा. आणि मग आता अशा एका संघटनेची गरज होती की ज्या संघटनेच्या माध्यमातून या लोकांचा राग तर शांत करायचा होता, पण दुसऱ्या बाजूला भारतामध्ये असणारं ब्रिटिशांचं नेतृत्व हे देखील आता काय करायचं होतं, हळूहळू मजबूत करायचं होतं. म्हणजे या राष्ट्रीय काँग्रेसशी लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो, दुधारी तलवारीसारखा या लोकांनी काय करून घेतलाय, वापर करून घेतलाय. आता असं म्हणलं जातं आपल्याकडे की ॲलन ह्यूमच्या डोक्यामध्ये ही संकल्पना नव्हती तर डफरिनच्या डोक्यामध्ये ही संकल्पना होती. तर माझं म्हणणं असं आहे की डफरिन पेक्षाही अगोदर एखादी राष्ट्रव्यापी संघटना असावी असं सगळ्यात पहिल्यांदा कोणी सांगितलं असेल तर ते म्हणजे सुरेंद्रनाथ बॅनर्जींनी. पण सुरेंद्रनाथ बॅनर्जींचा हेतू जो आहे तो वेगळा होता विद्यार्थी मित्रांनो, आणि मग तो आपलं स्वराज्य वाढवण्यासाठी होता. तर दुसऱ्या बाजूला ॲलन ह्यूम, हे जे काही डफरिन हे जे आहेत, यांना आता भारतामध्ये रक्तरंजित इतिहास पुन्हा घडवायचा नव्हता. 1857 उठावासारखा पुन्हा यांना उठाव घडवायचा नव्हता, कारण 1857 उठावामध्ये ब्रिटिशांची सळो कपळो करून ब्रिटिशांना काय केलं होतं, या लोकांनी सोडून दिलं होतं. बघा
क्लियर आहे. याच्यामुळे आता या भारतीय लोकांच्या मध्ये किंवा इथं भारतामध्ये पुन्हा एकदा रक्तरंजित इतिहासाला, जो रक्तरंजित इतिहास ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीच्या काळामध्ये घडला होता तसा रक्तरंजित इतिहास या ब्रिटिश पार्लमेंटच्या काळामध्ये घडू नये म्हणून या लोकांचा राग शांत करणं, ज्या ज्या नेतृत्वाने याच्यामध्ये सहभाग घेतला होता त्या त्या सर्व नेतृत्वांना एकत्रित आणणं आणि एक संघटना स्थापन करणं हाच आपल्या समोर एकमेव उपाय आहे. आणि त्या लोकांना असं दाखवून देऊ, त्या लोकांची आपण सिंपत्ती घेऊ. बघा लक्षात येस काय आहे आपल्याकडे, आपण त्या लोकांची सिंपत्ती घेऊ आणि त्या लोकांचा राग शांत करू, म्हणजे शांततामय मार्गाने जे काय आहे ते सगळं आता चालू झालं पाहिजे. या उद्देशाने लक्षात घ्यायचं अॅलन ह्यूमने याच्या समोर काय आहे किंवा एक आपल्याला पुढाकार घेताना दिसून येतो. बघा तो सगळ्यात महत्वाचं आहे समजून घ्यायचं. त्याच्यामुळे इंडियन नॅशनल काँग्रेसची स्थापना ही अचानकपणे झालेली नाही, कारण लक्षात घ्यायचं लोकांच्या मनामध्ये विचार आला. जसं आत्ता मी समोर सांगितलं सुरेंद्र बॅनर्जींच्या मनामध्ये जसा विचार आला तो विचार फक्त सत्तेमध्ये उतरण्याचं काम कोणी केलं होतं तर ते म्हणजे अॅलन ह्यूमने केलं होतं. म्हणजे पूर्वी राष्ट्रीय काँग्रेस सारख्या छोट्या मोठ्या संघटना भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या त्याचा आता आपण अभ्यास केलाय. आणि याच संघटनेच्या एकूण उद्देशाने किंवा याच संघटनेच्या विचारातून एक अखिल भारतीय संघटना असावी असा विचार आता समोर यायला लागला आणि त्यातूनच इंडियन नॅशनल काँग्रेस आपल्याला स्थापना झालेली दिसून येते. बघा येतो विषय लक्षात. चलो सॉरी थोडस भारताच्या विविध भागामध्ये बघा काय सांगितलं इथं, भारताच्या विविध भागामध्ये आपापल्या राजकीय मागण्या मिळवण्यासाठी लोकांनी अनेक संघटना निर्माण केल्या, मात्र या संघटनांच्या मध्ये एकता तसेच बहुजन व इतर मागासवर्गीय घटनांना नगण्य स्थान होतं, म्हणजे नाके बराबर. काय होतं? नाके बराबर होतं. ठीक आहे, थोडासा खोकला लागलाय, 3 तास सुट्टी नाही, आता हे जे मॅराथॉन आहे हे कम्प्लीट होणारच, खोकला लागला तरी चालेल. तुम्ही एवढ्या जर माझ्या समोर एवढी लोक जर बसलेले आहात तर मी कसं काय थांबू ना, आणि तुम्हीच माझी प्रेरणा आहे, तुम्हीच माझं प्रेरणास्थान आहे. ठीक आहे, त्यामुळे खोकला एकदम शून्य चीज आहे. हा बघा, भारताच्या विविध भागामध्ये आपापल्या राजकीय मागण्या मान्य करण्यासाठी लोकांनी अनेक संघटना निर्माण केल्या का, लक्षात यायचं विविध संघटना त्यांनी निर्माण केल्या. बघा, मात्र या संघटनांच्या मध्ये एकता नव्हती. आता लक्षात यायचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं होतं, याच्यामध्ये ज्या संघटना आहेत याच्यामध्ये उच्चवर्णीय लोक होती. राष्ट्रीय काँग्रेस तर काय झालं, राष्ट्रीय काँग्रेस पण 1930 पर्यंत काय झालं रे बाबांनो, 1930 पर्यंत तळागाळापर्यंत पोहोचली नव्हती. ज्या वेळेस महात्मा गांधीजींचा भारतीय राजकारणामध्ये प्रवेश झाला त्यावेळेस लक्षात घ्यायचं 1930 मध्ये ज्यावेळेस आपल्याकडे सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली, काय झाली आपल्याकडे सविनय कायदेभंग चळवळ चालू झाली, त्यावेळेस राष्ट्रीय काँग्रेस तळागाळापर्यंत पोहोचला. काय झालं आपल्याकडे, तळागाळापर्यंत पोहोचला. बघा लक्षात घ्या, हे आपल्यासाठी महत्वाचं आहे. म्हणजे ह्या ज्या संघटना आहेत आपण पुढे बघणार, राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रीय काँग्रेसच्या आपण आपल्याला एकूण 3 अवस्था बघायच्या आहेत, जहाल युग, मवाळ युग, गांधी युग. म्हणजे संपूर्ण आपण गांधी युग देखील याच्यामध्ये कव्हर करणार आहे. काय करणार आपण याच्यामध्ये, गांधी युग देखील कव्हर करणार आहे, हे तुम्ही समजून घ्या. मग हे सगळ्या संघटना ह्या उच्चवर्णीयांच्या होत्या, मग त्याच्यामध्ये सर्वसामान्य नंदकुमार सारख्या व्यक्तीला स्थान होतं का किंवा तुमच्यासारख्या व्यक्तीला स्थान होतं का, नव्हतं. त्याच्यामुळं या संघटनांचा जो प्रचार आणि प्रसार तळागाळापर्यंत व्हायला पाहिजे होता तो झाला नाही. त्याच्यामुळं या संघटनांना सर्वसामान्य लोकांचं सहकार्य मिळालं नाही. म्हणून मी तुम्हाला मागे सांगितलं, तुम्हाला एखाद्याला प्रश्न पडेल की एवढ्या मोठ्या संघटना निर्माण झाल्या होत्या विविध प्रांतांच्या मध्ये तरी देखील भारताला स्वतंत्र का मिळालं नाही, तर त्याचा उद्देश असा होता की भारतामध्ये सर्वसामान्य लोकांचा अभाव होता. आणि कुठलीही चळवळ जर का यशस्वी करायची असेल, तर लक्षात घ्यायचं जनसामान्यांचा पाठिंबा असल्याशिवाय कधीच कुठलीही चळवळ सक्सेस होत नाही, म्हणजे नाही. हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. म्हणून या ठिकाणी सर्वसामान्यांचा पाठिंबा नसल्यामुळे सगळ्या संघटना काय झाल्या, फेल झाल्या. बघा कुठलीही चळवळ घ्या भारत, मग म्हणून तर मागाशी सांगितलं मी तुम्हाला 1906 कलकत्ता अधिवेशनाच्या अध्यक्षपदावरून त्यांनी काय केलं की त्यांनी नाराज दिला, बघा चळवळ करा, चळवळ करा, अखंड चळवळ करा, एकजुटीनं चळवळ करा सांगतात. एकजुटीनं चळवळ करा ज्यावेळेस दादाबाई नवरोजी सारखा व्यक्तिमत्व सांगतं त्यावेळेस समजून घ्यायचं नक्कीच काहीतरी भारतामध्ये गोडबंगाल होतं. कारण हे लोक चातुर्वर्ण व्यवस्थेमध्ये अडकले होते. हा बघा लक्षात घ्यायचं,
त्याच्यामध्ये एकता नव्हती. मुंबईनी बघा वंग भाषा प्रकाशिका सभा, तिने बंगाली भाषेसाठी प्रयत्न केले होते का नाही, म्हणजे झाली की नाही प्रादेशिक संघटना. येस, तशा या संघटना विविध भागामध्ये निर्माण झालेल्या आहेत. आणि त्यांचा उद्देश राष्ट्रवाद होता का? नव्हता. मी आज म्हणतोय भारत माझा देश आहे, पण त्यावेळेस कुठं होता माझा भारत देश? संकल्पनाच नव्हती ना. हा, सगळ्यात महत्वाचं आहे बघा हे. आता गरज होती ती सर्व देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय संघटनेची. बस झाला आता, छोटे मोठे वॉर बस झाले. बाजीरावनं सांगितल्याप्रमाणे झाडाच्या फांद्या तोडत बसायच्या नाहीत, थेट काय करायचा, बुंद्यावरती घाव घालायचा, म्हणजे खोडावरती काय करायचा, घाव घालायचा, असं सांगितलंय बघा त्यांनी. ओके, चलो. आता गरज होती सर्व देशाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या अखिल भारतीय राष्ट्रीय संघटनेची, काय होती त्याला गरज होती बघा. आणि मग याच अखिल भारतीय संघटनेची कल्पना सत्यात उतरवली ती म्हणजे ॲलन ह्यूम यांनी. आला विषय लक्षात? म्हणजे याच्या अगोदर आपल्याकडे जे इंडियन नॅशनल कॉन्फरन्स भरली होती 1884 मध्ये, बघा इंडियन नॅशनल कॉन्फरन्स, त्या इंडियन नॅशनल कॉन्फरन्सच्या माध्यमातून सुरेंद्र बॅनर्जींनी सांगितलं होतं की बाबा काहीतरी करूया. ती त्यांची कल्पना सत्यामध्ये उतरवण्याचं काम कोणी केलं होतं? तर ते म्हणजे ॲलन ह्यूमने केलं होतं. आता बघा एक खरा ट्विस्ट आहे बघा. तुम्ही कधी वाचनामध्ये ऐकला असेल, नसेल माहिती नाही, पण या ठिकाणी आपण बघूया थोडंसं. मी तुम्हाला सांगेन, आपण ते जे काही हे आहे काय म्हणता थिओसॉफिकल सोसायटी, थिओसॉफिकल सोसायटी आहे ना, थिओसॉफिकल सोसायटीमध्ये ज्यावेळेस त्याची 1875 ला स्थापना झाली बघा, मॅडम ब्लावात्स्की ज्या आहेत, म्हणजे बघा समजून घ्या, एक ट्विस्ट लक्षात घ्या, बघता लक्षात ठेवा. मॅडम ब्लावात्स्की या तिबेट पठारावरती असणाऱ्या एका हुमिलाल सिंग हे एक तत्ववेत्ता होता. तत्ववेत्ता म्हणण्यापेक्षा ज्यांना आपण आपल्याकडे जसे नागासाधू आहेत ना, तसा तो एक मोठा जाणकार व्यक्तिमत्व होतं. आणि त्या जाणकार व्यक्तिमत्वाकडे घेऊन गेले आणि त्यांनी सांगितलं की भारतामध्ये असं असं होतंय, भारतामध्ये हे सगळं होणार आहे, हे याच्या अगोदर तुमच्या भारतामध्ये असं घडलेलं आहे, भविष्यातही काय घडणार हेही सांगितलं होतं हुमिलाल सिंगने. ठीक आहे, माने मॅडम ब्लावात्स्की त्यांना घेऊन गेल्या होत्या. म्हणजे भारतामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये आध्यात्मिक होतं. आणि मग ज्यावेळेस ॲलन ह्यूमने हे डफरिनला सांगायचा प्रयत्न केला, त्यावेळेस डफरिनने याच्यावरती मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. म्हणजे काय हो, याचा अर्थ असा होतो की आध्यात्मिकतेच्या माध्यमातून देखील डफरिन ॲलन ह्यूमने समजून घेण्याचा प्रयत्न केला होता की भविष्यामध्ये जास्त काळ आता ब्रिटिश सरकार टिकणार नाही. आणि बघा ना, हळूहळू त्यांना आपल्याला राजकीय सुधारणा द्याव्या लागलेल्या आहेत, भारतामध्ये सुधारणा होईल म्हणून त्यांनी सांगितलं होतं. मग हे सगळं कसं कळालं? ज्यावेळेस ॲलन ह्यूमचे जे काही 8 गुप्त खंड वाचले गेले, ते खंड नंतर जाळून टाकण्यात आले, त्या सगळ्यांच्या मध्ये ही सगळी माहिती होती. हा बघा, फक्त तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे बघा हे. हा, हिंदी लोकांची दुःखे, त्यांची होणारी पिळवणूक आणि त्यातून निर्माण होणारी हलाकी, त्यांचा असंतोष, यांचं बारकाईनं अवलोकन केलं ॲलन ह्यूमने. लक्षात यायचं, ॲलन ह्यूम हा एक मानवतावादी व्यक्तिमत्व होतं, त्याने ही सगळी गोष्ट बघितली. बर, मला सांगा, हा जो काही उठाव वगैरे झाला होता किंवा जो लोकांच्या मनामध्ये असंतोष निर्माण होता, मला सांगा, भारतावरती परकीय आक्रमणं झाली, मध्ययुगामध्ये झाली, प्राचीन कालखंडामध्ये झाली, पण त्यावेळेस भारतीय लोकांनी एवढे उठाव केले का रे बाळांनो? एवढे उठाव केले का? नाही केले. मग ब्रिटिशांच्या काळामध्येच एवढे उठाव का झाले? कारण तुम्ही आम्हाला या ठिकाणी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक, धार्मिक सगळ्या पद्धतीने तुम्ही आम्हाला काय केलं, लुटायचा प्रयत्न केला, त्याच्यामुळं आम्ही तुमच्यावरती नाराज होतो, विषय संपला, दॅट्स इट. आला विषय लक्षात? मग हा असंतोष वेळोवेळी बाहेर पडत होता. मग पूर्व बंगालमधले उठाव घ्या, दक्षिण भारतातले उठाव घ्या, महाराष्ट्रातले उठाव घ्या, उत्तर भारतातले उठाव घ्या, या उठावाच्या माध्यमातून हे सगळा असंतोष बाहेर पडत होता. त्याच्यामुळं आता जर का 1857 उठावामध्ये या लोकांच्या ती एकी नव्हती म्हणून तो उठाव फसला, जर समजा 1857 उठावासारखा पुन्हा उठाव घडला आणि लोक एकत्र आले, तर इथं ब्रिटिशांचं काही खरं राहणार नाही. म्हणून त्यांना शांत करण्यासाठी आता संघटना स्थापन करायची चालली होती. मग या संघटनेच्या स्थापनेमध्ये ॲलन ह्यूम यांना हेनरी कॉटन, विल्यम वेडरबर्न यासारख्या सनदी अधिकाऱ्यांची, तर तत्कालीन व्हाईसरॉय लॉर्ड डफरिन आणि बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर लॉर्ड रे यांची त्याला मदत मिळाली. बघा लक्षात घ्यायचं, 1885 ला राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना होत असताना ती थेट राष्ट्रीय काँग्रेस स्थापना नाही बरं का, मी तुम्हाला सांगतो कशी झाली ती, कशाचं रूपांतर कशामध्ये झालं. हा, ते देखील आपल्या लक्षात घेणं काय गरजेचं आहे, बघूया आपण याच्यामध्ये.
संघटनेच्या स्थापनेमध्ये ह्यूम यांना हेनरी कॉटन, विल्यम वेडरवर्न यासारख्या सनदी अधिकाऱ्यांची, तर तत्कालीन गव्हर्नर व्हाईसरॉय कोण होता आपला, लॉर्ड डफरिन, आणि बॉम्बे प्रांताचा गव्हर्नर लॉर्ड रे यांची त्यांना काय लावली होती, मदत लागलेली होती. हा बघा समजून घेऊया. आता हाच लॉर्ड डफरिन आणि लॉर्ड रे यांनी नंतर ॲलन ह्यूम वरती टीका केली. का बरं, कारण ॲलन ह्यूम आता हळूहळू उच्च म्हणजे काय लोकप्रियतेच्या शिखरावरती पोहोचला होता. येतो विषय लक्षात? हा पुढे बघूया. या काळात ब्रिटिशांनी नोंदवली निरीक्षण, बघा या काळात ब्रिटिशांनी नोंदवली निरीक्षण, म्हणजे ब्रिटिश अधिकाऱ्यांनी काय नोंदवली बघा लक्षात घ्यायचं. हिंदी लोकांचा धुमसणारा असंतोष, ब्रिटिश राज्यकर्त्यांच्या विषयी दिसून येणारा वाढता तिरस्कार आणि त्यातून उद्भवणारी राष्ट्रवादी भावना याची त्यांना जाणीव झाली होती भारतीय लोकांना, सॉरी ब्रिटिशांना. हे कळालं होतं, काय कळालं होतं, हिंदी लोकांचा धुमसणारा असंतोष ज्या पद्धतीने लावा खदखदतो त्या पद्धतीने या भारतीय लोकांच्या मनामध्ये असंतोष हळूहळू पसरत चालला होता. तो वारंवार वर येण्याचा प्रयत्न करत होता आणि तो उठावांच्या माध्यमातून करत होता. आता बरं झालं या भारतीय लोकांच्या मध्ये एकी नव्हती. जर भारतीय लोकांच्या मध्ये एकी असती तर भारतातील एकही उठाव फसला नसता. भारताला लक्षात घ्यायचं, जे काही शूर ज्याला आपण शूरवीरता म्हणतो या शूरवीरतेचा मोठ्या प्रमाणामध्ये इतिहास लाभलेला आहे. फक्त या लोकांचा प्रॉब्लेम असा होता की या लोकांच्या मध्ये एकी नव्हती. इवन जर का एकी असती तर 1857 मध्येच आपण काय झालो असतो, स्वतंत्र झालो असतो. पण बरं झालं आपण स्वतंत्र झालो नाही. जर आपण स्वतंत्र झालो असतो तर पुन्हा भारत हा संस्थानिकांच्या मध्ये विभागला गेला असता, विविध जाती धर्मांच्या मध्ये पुन्हा तो विभागला गेला असता. आणि आज जो मी अखंड भारत, आज जो मी भारत बघतोय विशिष्ट भारत, तो भारत मी बघितला नसता. बघा मग, या असंतोषाला दडपून न टाकता, भारतीय लोकांचा जो काही असंतोष आहे त्याला दडपून न टाकता, त्यास विधायक वळण देण्याची व त्यासाठी अखिल भारतीय व्यासपीठ स्थापन करण्याची आवश्यकता त्यांना वाटत होती. बघा म्हणजे या ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटत होतं की दडपून न टाकता त्याला आपण त्याच्यावरती काय सोल्युशन काढलं पाहिजे. बरोबर आहे का? हा 1857 मध्ये इटावा जिल्ह्यात मॅजिस्ट्रेट असताना ह्यूमने हिंदी लोकांचं बंड जवळून बघितलं होतं. आणि तो काय म्हणतो बघा, हे बाळांनो लक्षात घ्यायचं, वैचारिक लेवलचे प्रश्न याच्यामध्ये कव्हर होतात. सगळेच प्रश्न तुमच्या पुस्तकातून कव्हर होणार नाहीत. हे प्रश्न या स्टेटमेंटवरून तुमचे बरेच प्रश्न कव्हर होतात, ते फक्त तुम्ही समजून घेण्याचा प्रयत्न करा. ज्या पोट तिडकीने मी सांगतोय त्याच पोट तिडकीने तुम्हीही समजून घेण्याचा काय करा, या ठिकाणी प्रयत्न करा. या बंडाने ब्रिटिश साम्राज्य, बघा लक्षात घ्यायचं, या बंडाने म्हणजे 1857 काही उठाव चालते, या बंडाने ब्रिटिश साम्राज्य वरून वाटते तितके सुस्थिर नाही. ॲलन ह्यूम काय सांगतोय बघा, ब्रिटिश साम्राज्य वरून वाटते तेवढे सुस्थिर नाही. आणि हिंदी लोकात तीव्र असंतोष माजला असता त्याच्या वनव्यात ब्रिटिश राज्याची राख रांगोळी होणं शक्य आहे, म्हणजे राख रांगोळी होऊ शकते. ॲलन ह्यूम स्वतः सांगतोय, बाद झालं आता एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये यांचं शोषण करणं आपल्याला आता परवडणार नाही, असं सांगतात बघा हे. त्याच्यानंतर पुढचा मुद्दा बघा, याच्यामध्ये विल्यम वेडरबर्न काय म्हणतो. विल्यम वेडरबर्न याने तर वासुदेव बळवंत फडक्यांचे प्रत्यक्ष बंड बघितलं होतं. भारतातील असंतोष असाच वाढत राहिला तर त्यातून असे अनेक वासुदेव बळवंत उदयाला येतील व ब्रिटिश साम्राज्य धुळीला मिळेल, असं कोण म्हणतोय, विल्यम वेडरबर्न. म्हणजे लक्षात घ्यायचं, या ठिकाणी भारतातील असणारे जे काही सनदी अधिकारी आहेत, हे सनदी अधिकारी नक्कीच एका राष्ट्रीय स्वरूपाच्या संघटनेला स्थापण्यासाठी काय करतायत, आव्हान देतायत, आवाहन करतायत. निष्कर्ष काय निघाला बघा यातून. ब्रिटिश सत्ता तलवारीच्या बळावरती उभी असून तिला भारतातील असंतोष फार काळ दडपून टाकता येणार नाही व त्यासाठी विधायक चळवळीची आवश्यकता आहे, असं ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या मध्ये एकमत झालं. ॲलन ह्यूम असेल, विल्यम वेडरबर्न असेल, आणि यांनी सगळं सांगितलं कुणाला, त्या ठिकाणी असणाऱ्या डफरिनला. आणि डफरिनला सांगितल्यानंतर डफरिननं देखील त्याच्यामध्ये हा भरली आणि डफरिनने राष्ट्रीय काँग्रेस म्हणजे एक अखिल भारतीय संघटना स्थापन करायला सांगितलं. बघा, एक अखिल भारतीय संघटना आपण असंच हिला म्हणू शकतो. कधीपर्यंत? 1885 पर्यंत. कारण राष्ट्रीय काँग्रेसचं नाव हे सुरुवातीपासून राष्ट्रीय काँग्रेस कधीच नव्हतं. फक्त एक संघटना स्थापन करायची आहे जी अखिल भारतीय लेवलवरती काय करेल, काम करेल. बघा मग याच्यामध्ये ॲलन ह्यूम आणि इंडियन नॅशनल युनियन, बघा इथे शब्द दिसतो तुम्हाला, युनियन शब्द दिसेल तुम्हाला, इंडियन नॅशनल काँग्रेस दिसत नाही. फक्त आता इथून पुढचे 5 मिनिटांमध्ये तुम्हाला आता कळेल की इंडियन नॅशनल काँग्रेस कसा स्थापन झाला. जे सुरुवातीला इंडियन नॅशनल युनियन होतं, एक संघटना होती, त्या संघटनेचं रूपांतर कसं इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं हे तुम्हाला आता या ठिकाणी चांगल्या पद्धतीनं कळून येईल. बघा कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये आता ॲलन ह्यूम हा थोडासा मानवतावादी व्यक्तिमत्व होतं, आयसीएस होतं.
कलकत्ता विद्यापीठाच्या पदवीदान समारंभामध्ये पदवीधरांना एक देशव्यापी संघटना स्थापन करण्याचं सर्वप्रथम त्यांना काय केलं, आवाहन केलं. कलकत्त्याच्या पदवीदान समारंभामध्ये त्याला बोलवलं की बाबा तुम्ही या. आणि मग त्या ठिकाणी गेला, त्यांनी सांगितलं तिथल्या लोकांना की लक्षात घ्यायचं, तुमच्या लोकांच्या मध्ये कितीतरी हुशारी असेल तर ती हुशारी काहीच कामाची नाहीये जोपर्यंत तुमच्यातली लोक एकत्र येत नाहीत. आणि मग याच कलकत्ता विद्यापीठातल्या 50 विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन या ॲलन ह्यूमने एक संघटना स्थापन केली. ती संघटना होती इंडियन नॅशनल युनियन. इंडियन नॅशनल युनियन नावाची काय केली, संघटना स्थापन केली. कुणी? ॲलन ह्यूमने. आणि याच इंडियन नॅशनल युनियनचं नंतर रूपांतर कशामध्ये झालं, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये झालं. कसं झालं ते देखील बघूया. आपण हे समजून घ्या पहिल्यांदा, बंगालच्या सुशिक्षितांच्याकडून ह्यूमला चांगला प्रतिसाद मिळाला. कारण लक्षात घ्यायचं, बंगालमध्ये शैक्षणिक क्रांती पण पहिल्यांदा झाली ना. कुठलीही चळवळीचा हॉटस्पॉट कोण होतं, बंगालच होता बघा. विद्यापीठातील 50 पदवीधारकांच्या सहकार्याने ह्यूमने 1884 मध्ये इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली. बघा, ॲलन ह्यूमने इंडियन नॅशनल काँग्रेस स्थापन केली की इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली, इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली. मार्च 1885 मध्ये या युनियनची बैठक होऊन त्या वर्षीच्या, बघा कधी भरणार होती, मार्च 1885 ला या युनियनची बैठक होऊन त्या वर्षीच्या नाताळात पुण्याला राष्ट्रीय परिषद भरण्याचं ठरवलं. बघा लक्षात यायचं, एक परिषद भरली सुरुवातीला यांची नॉर्मली. आणि मग त्याच्यामध्ये असं ठरलं की पुण्याला आपण काय करूया, राष्ट्रीय परिषद भरूया, म्हणजे सेशन भरूया. कशाचं रे बाबांनो, इंडियन नॅशनल काँग्रेसचं का युनियनचं, युनियनचं. बघा लक्षात घ्या. आणि मग याच्यामध्ये डिसेंबर 1885 मध्ये पुण्यात कॉलराची साथ सुरू असल्याने पुण्याऐवजी मुंबई या ठिकाणी अधिवेशन भरलं. दरम्यान ह्यूमने इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या विचारवंतांची काय घेतली, अशा संघटनेला सहानुभूती मिळवली. आणि ह्यूम सेवानिवृत्त अधिकारी असल्यानं त्याला जास्त काही आडकाठी आली नाही. आता लक्षात घ्यायचं बघा, मी तुम्हाला इथं काय करतो, चार्टमध्ये समजून सांगतो काय विषय आहे. बघा, 1884 मध्ये, कधी रे बाळांनो, 1884 मध्ये ॲलन ह्यूमने कलकत्त्यातल्या 50 विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्याने इंडियन नॅशनल युनियन स्थापन केली. इंडियन नॅशनल युनियनची काय केली, स्थापना केली, इंडियन नॅशनल युनियनची. आणि मग लक्षात घ्यायचं, इथं एक अधिवेशन भरणार होतं या इंडियन नॅशनल युनियनचं, की बाबा इथून पुढे आपली काय रूपरेषा असेल, शेतकऱ्यांसाठी काय काम करता येईल, सैनिकांसाठी काय काम करता येईल, या ठिकाणी ब्रिटिशांच्या विरोधामध्ये जो काही असंतोष निर्माण झाला इथल्या लोकांच्या मनामध्ये, तो कसा आपल्याला कमी करता येईल, म्हणजे काय, भारतातील आता सर्वसामान्य नागरिक, त्यांचे असणारे प्रतिनिधी, या सर्वांना एकत्रित घेऊन आता आपल्याला या इंडियन नॅशनल युनियनचं पहिलं अधिवेशन भरवायचं होतं, ते म्हणजे पुण्यामध्ये. पण पुण्यामध्ये त्यावेळेस कॉलराची साथ आली होती. आणि कॉलरा हा साथीचा रोग आहे, त्याच्यामुळे कधी जर काय येऊन तुम्हाला असं विचारलं, कॉलराही दिला नाही आणि प्लेगही दिला नाही, आणि जर आयोगाने तुम्हाला असं विचारलं की साथीचा रोग आला होता, तर ते उत्तर आपलं काय असेल, अगदी बरोबर असेल. आणि मग लक्षात घ्यायचं, या ठिकाणी असणारं जे काही अधिवेशन पुण्याला भरलं होतं, काय भरलं होतं, पुण्याला जे काही भरणार होतं ते कुठे गेलं, मुंबईला गेलं. कुठे गेलं, मुंबईला. आणि मग याच इंडियन नॅशनल युनियनचं पहिलं अधिवेशन मुंबईला भरलं, 28 ते 31 डिसेंबर. 1885 दरम्यान हे अधिवेशन कुठं भरलं बाळांनो, मुंबईला भरलं, रूपरेषा तयार करण्यासाठी. आणि मग हे किती होतं रे बाळांनो, बघा, 28, 29, 30 आणि 31, एकूण किती दिवस झालं, एकूण 4 दिवस हे अधिवेशन भरलं. आता काय विषय झाला, हे जे पहिला दिवस होता ना अधिवेशनाचा 28 डिसेंबर, या पहिल्या अधिवेशनाच्या दिवसामध्ये जे सुरुवातीला आपल्याकडे इंडियन नॅशनल युनियन होतं का, इंडियन नॅशनल युनियन होतं ना, युनियन, या युनियनचं नाव, हे युनियन नाव आपण काढून टाकलं आणि त्या ठिकाणी आपण एक नाव जोडलं, काँग्रेस. काय नाव जोडलं आपण, काँग्रेस. आणि मग जन्म झाला अखिल भारतीय काँग्रेसचा. येतो विषय लक्षात, म्हणजे ऑल इंडिया काँग्रेस किंवा इंडियन नॅशनल काँग्रेस, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचा जन्म झाला. म्हणून आपल्याकडे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना विचारली तर ती म्हणजे 28 डिसेंबर 1885 आपण असं म्हणतो. पण वास्तविकता राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली का, नाही, वास्तविकता स्थापना झाली आपल्याकडे इंडियन नॅशनल युनियनची. आणि याच युनियनचं नंतर रूपांतर कशामध्ये झालं, इंडियन नॅशनल काँग्रेसमध्ये झालं. आला का विषय लक्षात, काय झालं, काँग्रेसचं रूपांतर झालं. बघा, म्हणजे समजून घ्यायचं, इंडियन नॅशनल युनियन, युनियनचं काय झालं, पहिल्या दिवशी इंडियन नॅशनल काँग्रेस. म्हणून आपल्याकडे असं म्हटलं जातं की भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 ला झाली. मग मुळात राष्ट्रीय काँग्रेस होतं का, नाही, तर ते युनियनचं रूपांतर कशामध्ये झालं,
काँग्रेसमध्ये रूपांतर झालं बस. आणि तेव्हापासून इंडियन नॅशनल काँग्रेस ही संघटना अस्तित्वात आली आणि भारतासाठी ती कार्य करू लागली. आला विषय लक्षात? चलो. काँग्रेस म्हणजे सभा असते, लक्षात घ्यायचं. काँग्रेसचा वास्तविकता मराठीमध्ये अर्थ काय आहे? सभा. इंडियन नॅशनल म्हणजे भारतीय राष्ट्रीय सभा, जिला आपण मराठीमध्ये काय म्हणतो? भारतीय राष्ट्रीय सभा असं म्हणतो. ठीक आहे. आता काँग्रेस हा शब्द सहसा अमेरिकेमध्ये रूढ होता. ठीक आहे. आणि मग त्याच्यामध्येच काय केलं आपण? या ठिकाणी आहे असं कंटिन्यू केलं. बघा, कळालं असेल तुम्हाला की इंडियन नॅशनल युनियनचं इंडियन नॅशनल काँग्रेस कसं रूपांतर झालं. आता बघा, ज्यावेळेस ही संघटना स्थापन केली, ज्यावेळेस ही संघटना स्थापन केली, ॲलन ह्यूमने इंग्लंडमध्ये जाऊन तिथल्या लोकांना समजावून सांगितलं. आता वास्तविकता कधी कधी ॲलन ह्यूमवरती शंका येते. मग ॲलन ह्यूमने याचा सेफ्टी वॉल्व म्हणून वापर केला नसेल का? बघायचं आपल्याला. सेफ्टी वॉल्व तुम्ही जेवढा पुस्तकामध्ये वाचता तेवढा तो तेवढाच तो लिमिटेड नाही. ठीक आहे. वास्तविकता काय आहे त्याच्यामध्ये? मोठी वास्तविकता मोठी आहे ती. सुरक्षा हडपचा सिद्धांत ज्याला आपण म्हणतो ना सेफ्टी वॉल्व, ते पुस्तकामध्ये जेवढं दिलं तेवढं नाहीये. सांगेन मी तुम्हाला त्याच्यावरती कोणी कोणी टीका केली, हा कशी कशी टीका केली हे सांगेन मी तुम्हाला. बघा, इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये आता डफरीनं याचं स्वागत केलं. बाबा ठीक आहे, ॲलन ह्यूमच्या अध्यक्षतेखाली ही संघटना वगैरे सगळी स्थापन झाली. मग त्याने भारतीय लोकांना प्रेरणा देण्यासाठी डफरीनं काय स्टेटमेंट केलं बघा. हा डफरीन कसा दुधारी तलवारीसारखा वागला बघा. नंतर नंतर याच डफरीनने राष्ट्रीय काँग्रेसला संपवण्यासाठी बरेच प्रयत्न केले, अथक प्रयत्न केले. पण सुरुवातीला तो काय म्हणतो बघा, कारण काय असतं, नव्याचे नऊ दिवस असतात. आणि नव्याच्या नऊ दिवसामध्ये ज्याचे कोणाच्या नव्याचे नऊ दिवस असतात तो कधी काय करत नाही, आपले रंग दाखवत नाही. पण जसे जसे दिवस जातात तसे 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 ते काय करतात, रंग दाखवतात. आणि मग हळूहळू राष्ट्रीय काँग्रेस आता नावारूपाला यायला लागली. आणि जशी राष्ट्रीय काँग्रेस नावारूपाला यायला लागली आणि वरचढ जायला लागली, आपल्याला ब्रिटिश पार्लमेंटला वरचढ जायला लागली, ब्रिटिश पार्लमेंटच्या बरोबरीने ती कार्य करायला लागली, तेव्हा मात्र या राष्ट्रीय काँग्रेसची बदनामी चालू झाली. मग लक्षात यायचं, राष्ट्रीय काँग्रेस ज्यावेळेस आपल्याकडे 28 डिसेंबर 1885 ला त्या युनियनच्या ऐवजी राष्ट्रीय काँग्रेस असं नामकरण झालं, त्यावेळेस मात्र लक्षात घ्यायचं आपल्याला. लक्षात येईल त्यावेळेस आपल्याला काय झालं बघा. इंग्लंडच्या पार्लमेंटमध्ये जसा विरोधी पक्ष कार्य करतो तशा पद्धतीचं कार्य या भावी संघटनेने करावं, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसने करावं. या संघटनेने सरकारच्या कारभारातील दोष उघडकीला आणावेत, संघटनेनं ते दुरुस्त करण्यासाठी सूचना कराव्यात, तसेच लोकांची राजकीय भावना सरकारच्या कानावरती घालावी असं लॉर्ड डफरीन म्हणतोय नवीन असलेल्या राष्ट्रीय संघटनेला. पण लक्षात घ्यायचं, लॉर्ड डफरीनला हे कळून चुकलं होतं किंवा लॉर्ड डफरीनला हे कदाचित माहिती नसावं भविष्यात काय होणार आहे, की याच राष्ट्रीय काँग्रेसने या ब्रिटिशांचे सळोगपळो करून सोडली होती, खास करून दुसऱ्या टप्प्यामध्ये ज्यावेळेस ही राष्ट्रीय काँग्रेस जहालांच्या हातामध्ये होती. येतो विषय लक्षात? बघायचं आपल्याला ते पुढे जाऊन. इतिहास हा इंटरेस्टिंग आहे, लक्षात ठेवताना तुम्ही काय करायचं आहे, स्टोरी ट्यूब लक्षात ठेवायचा, पण वाचताना मात्र अभ्यासाच्या दृष्टिकोनातून काय करायचं आहे, वाचायचं आहे. आणि ज्यावेळेस इतिहास कळतो त्यावेळेस वाचायला पण सोपा जातो आणि आठवणीमध्ये राहायला पण काय राहतो, लक्षात राहतो. बघा, आता एवढ्याच वेळामध्ये आपलं हे सगळं क्लिअर झालं का नाही, बऱ्यापैकी गोष्टी तुमच्या क्लिअर झाल्या असतील बघा. इथं मग काय झालं बघा, इथं इंग्लंडच्या पार्लमेंटला लॉर्ड डफरीन, ज्या डफरीनने यांची एवढी प्रशंसा केली, तोंड भरून प्रशंसा केली, नंतर मात्र जेव्हा राष्ट्रीय काँग्रेस यांना वरचढ चालली त्यावेळेस तिला संपवण्याचं काम कोण करायला लागलं, डफरीन करायला लागला. म्हणजे डफरीन दो तोंडी निघाला बघा. हा बघा, आता ॲलन ह्यूम काय म्हणतो बघा, असंघटित लोक कितीही बुद्धिमान असतील, असंघटित लोक कितीही बुद्धिमान व उच्च आदर्श बाळगणारे असोत, एकाकी अवस्थेमध्ये ते दुर्बल असतात. आवश्यकता आहे एक संघटन असण्याची व कार्यासाठी निश्चित स्पष्ट प्रणालीची. क्लिअर आहे. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, ॲलन ह्यूमने याला खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय केला, पाठिंबा दिला. अहो एवढंच नाही, लॉर्ड डफरीननं हे सगळं कट कारस्थान रचलं होतं आणि लॉर्ड डफरीन आता स्वतः करू शकत नव्हता. कारण जर का लॉर्ड डफरीनने राष्ट्रीय काँग्रेसची संघटना किंवा एखादी संघटना स्थापन केली असती तर त्याच्यावरती पुन्हा एकदा आरोप लागला गेला असता. कसा आरोप लागला गेला असता बरं, ऑलरेडी या ठिकाणी ब्रिटिश जे आहेत हे बदनाम झालेले आहेत आणि मग ब्रिटिशांनी स्वतःला वाचवण्यासाठी एखाद्या मोठ्या गव्हर्नर जनरल सारख्या अधिकाऱ्याने काय आहे एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यानं त्याच्यामध्ये सहभाग घ्यावा आणि त्यांनी संघटना स्थापन करावी म्हणजे त्यांनी स्वतःला वाचवल्यासारखं होईल. आणि असा आरोप आपल्यावरती लागू नये आणि पुन्हा आपल्या विरुद्ध असंतोष पसरवू नये म्हणून डफरीनने कुणाला पुढे केलं, ॲलन ह्यूमला. कारण ॲलन ह्यूमची भारतामध्ये थोडीफार प्रमाणामध्ये लोकप्रियता होती, कारण त्यांनी भारतामध्ये काम केलं होतं. 1857 उठावासारखा उठाव त्यांनी जवळून बघितला होता, इथल्या लोकांना त्यांनी समजून घेण्याचा प्रयत्न केला होता, कारण तो मानवतावादी होता. आला विषय लक्षात? बघा, हे असं आहे, ॲलन ह्यूमचं असं सांगितलं त्याने.
आता बघा राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं. काय झालं? राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं. कुठं भरलं बघा राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन? बघा हे तुम्हाला पहिल्या अधिवेशनातले सगळे दिसतील बघा तुम्हाला. हा राष्ट्रीय काँग्रेसचे पदाधिकारी वगैरे जे काही 72 प्रतिनिधी होते हे सगळे तुम्हाला इथं आता दिसून येतील. हा महत्वाचं बघा आपल्यासाठी हे सगळं. ॲलन ह्यूम पण होता त्या ठिकाणी, विल्यम वेडरबर्न, हेनरी सर हेनरी कॉटन हे सगळे त्या ठिकाणी आता मुंबईला जमलेले होते. बघा लक्षात यायचं ज्या ॲलन ह्यूमच्या, बघा लक्षात यायचं काय आहे, ज्या ॲलन ह्यूमच्या किंवा ज्या ॲलन ह्यूमने या ठिकाणी आपली कारकीर्द पार पाडली त्याच ॲलन ह्यूमला नंतर यांनी टीकेचा धनी बनवला. खूप मोठ्या प्रमाणामध्ये काय केली त्यांनी त्याच्यावरती टीका केली. बघा बघा लक्षात घ्यायचं मग इथं काय आहे, राष्ट्रीय सभेचं पहिलं अधिवेशन भरलं. कुठं भरलं रे बाबा? मुंबईला. बरे कुठं होणार होतं? पुण्याला होणार होतं. पण पुण्यातून मुंबईला का गेलं? कारण पुण्यामध्ये कॉलराची साथ होती, प्लेगची नव्हे. मग जर समजा कॉलराच्या गेलं साथीचा रोग हा ऑप्शन आला तर साथीचा रोग हे देखील ऑप्शन तुमचा बरोबर येईल. ठीक आहे. गोकुळदास तेजपाल संस्कृत महाविद्यालय सभागृह मुंबई या ठिकाणी काय झालं, हे पहिलं अधिवेशन भरलं. बघा मला सांगा बाळांनो, हे अधिवेशन जे आहे हे अधिवेशन राष्ट्रीय काँग्रेसचं होतं का इंडियन नॅशनल युनियनचं होतं रे? इंडियन नॅशनल युनियनचं होतं. कुणाचं होतं? इंडियन नॅशनल युनियनचं होतं. आणि मग या इंडियन नॅशनल युनियनचं 28 ते 31 डिसेंबर ज्यावेळेस अधिवेशन चालू होतं त्यावेळेस या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजे 28 तारखेला त्या ठिकाणी इंडियन नॅशनल युनियनच्या ऐवजी आपण इंडियन नॅशनल काँग्रेस असं केलं. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, मुंबईला राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशन भरलं नव्हतं तर मुंबईला इंडियन नॅशनल युनियनचं अधिवेशन भरलं होतं. आणि त्या इंडियन नॅशनल युनियनच्या अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी म्हणजेच 28 डिसेंबर 1885 युनियनच्या ऐवजी आपण काँग्रेस हा शब्द वापरला. आणि तेव्हापासून आपल्याकडे राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना ही 28 डिसेंबर 1885 अशी सांगितली जाते. क्लिअर आहे? हा हे समजून घ्यायचं. बघा छोटे मोठे बारकावे कळले ना सगळा इतिहास क्लिअर होतो. बघा कालावधी 28 ते 31 डिसेंबर 1885, एकूण प्रतिनिधी 72, आयोजन कोणी केलं? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन, सांगितलं होतं बघा मी तुम्हाला. अध्यक्ष कोण होते? व्योमेशचंद्र बॅनर्जी. आणि या व्योमेशचंद्र बॅनर्जींना नकशिकांत इंग्रज म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? नकशिकांत. का म्हणलं जातं नकशिकांत इंग्रज? कारण लक्षात घ्यायचं, ब्रिटिशांच्या न्यायबुद्धीवरती प्रचंड विश्वास असणारा. त्यांचं म्हणणं असं होतं, ज्या पद्धतीनं हनुमानजींनी आपली छाती फाडून त्याच्यामध्ये राम लक्ष्मण सीता यांचा सहवास दाखवला होता तसं माझ्या रक्ताच्या थेंबामध्ये देखील कोण आहेत? ब्रिटिश आहेत. म्हणून त्यांना नकशिकांत इंग्रज असं म्हणलं जातं. काय म्हणलं जातं? नकशिकांत इंग्रज असं म्हणलं जातं. बघा आता लक्षात घ्यायचं, हे जे अधिवेशन आहे ना हे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण आपल्याकडे? व्योमेशचंद्र बॅनर्जी आहेत. बरोबर आहे. आता लक्षात घ्यायचं, व्योमेशचंद्र बॅनर्जी जे आहेत या व्योमेशचंद्र बॅनर्जींच्या ऐवजी या ठिकाणी दुसरा अध्यक्ष होणार होता. काय होणार होता? दुसरा अध्यक्ष होणार होता. तर त्या दुसऱ्या अध्यक्षाचं नाव काय होतं माहितीये का? म्हणजे सुरुवातीला होणार होता त्यांचं नाव होतं लॉर्ड रे. लक्षात यायचं काय नाव होतं? लॉर्ड रे. म्हणजे व्योमेशचंद्र बॅनर्जी यांच्या पूर्वी कोणाच्या नावाची घोषणा झाली होती? लॉर्ड रे, जो मुंबईचा गव्हर्नर होता. लक्षात यायचं कोण होता? लॉर्ड रे, मुंबईचा गव्हर्नर होता. मग सर त्याला का बरं नेमलं नाही? बघा संघटना तुम्ही स्थापन केली. काय केली? संघटना तुम्ही स्थापन केली. आणि मग तुम्ही संघटना स्थापन केली, तुमचाच अध्यक्ष, हे कसं काय शक्य आहे बरं? मग पुन्हा एकदा हिंदी लोकांना काय झाला असा संशय आला असता. मग ते पुन्हा संशयाला कुठेतरी वाट मिळू नये म्हणून यांनी काय केलं या ठिकाणी? ते बंद करून टाकलं. बघा ठीक आहे. आणि मग कोणाचं नाव घेतलं या ठिकाणी? व्योमेशचंद्र बॅनर्जींचं नाव घेतलं. आता व्योमेशचंद्र बॅनर्जी या पर्सनॅलिटीचा पण अभ्यास करायचा. बघा मी आतापर्यंत तुम्हाला 9 पर्सनॅलिटी सांगितल्या या लेक्चरमध्ये, 3 तासामध्ये 9 पर्सनॅलिटी सांगितल्या. त्या 9 पर्सनॅलिटींचा तुम्ही अभ्यास करणं काय आहे आपल्याला अपेक्षित आहे. ठीक आहे, तुम्ही कराल रे बिंदास्तपणे पास, 100% पास आहे तुम्ही, टेन्शन घेऊ नका, फक्त व्यवस्थितपणे करा. हा या अधिवेशनामध्ये इंडियन नॅशनल युनियन ऐवजी, बघा इंडियन नॅशनल युनियन ऐवजी इंडियन नॅशनल काँग्रेस असा शब्द दिला. आणि काँग्रेसचा अर्थ मराठीमध्ये होतो सभा. काय शब्द होतो? सभा. हा व्हाईसरॉय कोण होतं बघा त्यावेळेस? लॉर्ड डफरिन होता. बघा लॉर्ड डफरिन, हा हा लॉर्ड डफरिन. नव्याशी 9 दिवस याला चांगलं वाटलं. याने कधीच विचार केला नव्हता की राष्ट्रीय काँग्रेस एवढ्या तळागाळा म्हणजे एवढ्या तळागाळापर्यंत पोहोचेल आणि तिची लोकप्रियता वाढेल. जशी तिची लोकप्रियता वाढली राष्ट्रीय काँग्रेसची, हे त्याची मोठ्या प्रमाणामध्ये काय करायला चालू केली? त्यांनी बदनामी करायला चालू केली. बरोबर आहे. मग बदनाम कोण नाहीये? हा आर एस सयानी आणि ए एम धरमसी हे दोन मुस्लिम होते. बघा लक्षात घ्यायचं, आर एम सयानी आणि ए एम धरमसी हे दोन मुस्लिम होते. म्हणजे एकूण 72 प्रतिनिधी होते,
72 मध्ये दोन मुस्लिम होते. समजा विचारला असा आयोगाने तुम्हाला की पहिल्या राष्ट्रीय काँग्रेसच्या अधिवेशनाला मुस्लिम सदस्य हजर नव्हते. नव्हते का रे बाळांनो? होते ना. हे दोन कोण आहेत मग? आर एम सय आणि एम धरमसिंग. हे महत्वाचे आहे. ह्यूम यांना बघा, ॲलन ह्यूम यांना सर विल्यम वेडरबर्न व सर हेनरी कॉटन या इतर दोन निवृत्त अधिकाऱ्यांची तसेच व्हाईसरॉय लॉरल डफरिन यांचं सहकार्य लाभलं. म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाला लॉर विल्यम वेडरबर्न, सर हेनरी कॉटन आणि ॲलन ह्यूम हे तिघही काय होते? उपस्थित होते. ठीक आहे, पुढे आपल्याला बघायचं आहे राष्ट्रीय काँग्रेसच्या वेळेस आपण अधिवेशन बघणार आहे, त्या अधिवेशनामध्ये आपण यांचा काय करणार आहे? अभ्यास करणार आहे. बघा आता याच्यामध्ये काय आहे ना की जेवढी जी काही नोट्स आहे याच्यामध्ये काय काय कव्हर केले सांगतो. याच्यामध्ये राष्ट्रीय काँग्रेसपर्यंत कव्हर केले म्हणजे काँग्रेसपूर्व राजकीय संघटना आणि संपूर्ण राष्ट्रीय काँग्रेस त्याची असणारी महत्वाची अधिवेशनं. एकूण 52 अधिवेशनं मी या ठिकाणी दिलेले त्यांच्या अध्यक्षांसहित. त्यामुळे एवढी जरी पीडीएफ तुम्ही ठेवली आणि तुम्हाला जर एखादा प्रश्न एक्स्ट्रा मिळाला किंवा एखादी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन मिळाली तुम्ही याच्यासोबत ठेवा. तुम्ही पुस्तक नाही वाचलं तरी चालेल. हा, एवढ्या कॉन्फिडन्सनं सांगतोय मी तुम्हाला. म्हणजे नक्कीच मी त्याचा अभ्यास केलेला असणार आहे आणि म्हणून तुमच्या समोर उभा राहिला असणार आहे. ठीक आहे, बघा याच्यामध्ये काय प्रमुख उपस्थित बघा कोण कोण होते. याच्यामध्ये दादाभाई नवरोजी होते, फिरोज शाह मेहता, न्यायमूर्ती के ते दिलंग, दिनशा वाच्छा, नरेंद्र सेन, गिरीजा भूषण मुखर्जी, न्यायमूर्ती रानडे, भांडारकर, आगरकर, लोकमान्य टिळक, वीर राघवाचार्य, पी आनंद चारलू, रंगय्या नायडू, सुब्रमण्यम अय्यर, गंगाप्रसाद वर्मा, मोतीलाल नेहरू आणि नारायण गणेश चंदावरकर. नावं लक्षात घ्यायची, नारायण गणेश चंदावरकर, लोकमान्य टिळक, डॉक्टर रा गो भांडारकर, त्याच्यानंतर गोपाळ गणेश आगरकर, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे. ठीक आहे, ह्यासारखे जे काही व्यक्तिमत्व आहेत हे देखील या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. मग आयोग तुम्हाला जे महाराष्ट्रातून कोण होतं किंवा काय ह्यासारखं जे आहे, हा ह्यासारखे जे काही व्यक्तिमत्व आहेत त्यांच्यावरती तुम्हाला आयोग काय करू शकतो? प्रश्न विचारू शकतो. बघा चलो आता बघा इतर महत्वाचं ह्या राष्ट्रीय काँग्रेसबद्दल आपल्याला काय आहे इतर महत्वाचं आहे. बघा काय सांगितलं याच्यामध्ये, बघा इतर महत्वाचं सरचिटणीस कोण आहेत रे बाळांनो? ॲलन ह्यूम आहेत. कोण आहेत? ॲलन ह्यूम. सचिव कोण होते? गोपाळकृष्ण गोखले सचिव वैदेचे. राष्ट्रीय काँग्रेसचे सचिव कोण होते? गोपाळकृष्ण गोखले. पहिले भारतीय सेक्रेटरी कोण होते? अयोध्यानाथ कुंजरू. लक्षात येस, कोण होते? अयोध्यानाथ कुंजरू. ही सहसा आपल्याला माहिती बघायला मिळत नाही पण ही तुम्ही काय करा लक्षात घेणं गरजेचं आहे. बघा बघा इथं काय आहे, महात्मा गांधी हे 1924 बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते. महात्मा गांधी 1924 बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष होते. आता लक्षात घ्यायचं, बेळगाव म्हणलं की दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. बेळगाव म्हणलं की दोन गोष्टी लक्षात घ्यायच्या. 1916 मध्ये ज्यावेळेस होमरूल चळवळीची स्थापना झाली त्यावेळेस लोकमान्य टिळकांनी होमरूल चळवळीची जी स्थापना आहे ही कुठून गेली रे बाळांनो? ही कुठून गेली? तर ही बेळगाव मध्ये गेली आणि त्यावेळेस त्यांनी नारा दिला, बघा स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच. पण याच्या अगोदर ज्यावेळेस 10 एप्रिल 1875 ला आपल्याकडे आर्य समाजाची स्थापना झाली होती त्यावेळेस स्वामी दयानंद सरस्वतींनी हा नारा दिला होता, स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो आम्ही मिळवणारच. असा नारा देणारे पहिले समाज सुधारक जर का कोण असतील, धर्मसुधारक, तर ते म्हणजे स्वामी दयानंद सरस्वती. आणि तोच नारा पुन्हा 1916 होमरूल चळवळीमध्ये रिपीट झालेला आपल्याला दिसून येतो. बघा हा लोकमान्य टिळक हे एकदाही काँग्रेसचे अध्यक्ष बनू शकले नाहीत. ते 1920 नागपूर अधिवेशनाचे अध्यक्ष होणार होते जे डिसेंबरमध्ये घडलं, त्याचे ते काय होणार होते? अध्यक्ष बनणार होते. पण लक्षात घ्यायचं त्याच्या अगोदरच त्यांचा बाळांनो 1 ऑगस्ट 1920 लाच काय झाला? मृत्यू झाला. त्याच्यामुळं लोकमान्य टिळक एकदाही राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष होऊ शकले नाहीत. ठीक आहे, चलो हे एवढं लक्षात घ्या. आता बघा व्यमेशचंद्र बॅनर्जी फर्स्ट प्रेसिडेंट ऑफ इंडियन नॅशनल काँग्रेस. पर्सनॅलिटीचा अभ्यास करा बरं. हा प्रश्न येऊ शकतो. पहिल्या अधिवेशनामध्ये पारित केले ठराव. पहिलं अधिवेशन आपल्यासाठी महत्वाचं आहे. वारंवार प्रश्न विचारलेले आहेत आयोगाने, खास करून मुख्यला. हे तुम्हाला मी सांगतोय मुख्यला पण उपयोगी येणार आहे. हे आहे असं जरी जपून ठेवलं तरी तुम्हाला मुख्यला उपयोगी येणार आहे. बघा जास्त माहिती असून पण काही उपयोगाचं नाहीये. बरं आहे त्या माहितीमध्ये पण आपल्याला उत्तर तर सोडवता आले पाहिजेत. ठीक आहे, त्याच्यामुळे आपण काय करूया, कमीत कमी रेफरन्स जे आहे कमीत कमी रेफरन्स वापरूया आणि जास्तीत जास्त मार्क घेण्याचा प्रयत्न करूया. बघा ते पाठीमागच्या वेळेस थोडीशी चूक झाली की ज्याच्यामध्ये आपले जे मॅरेथॉन मधून जे प्रश्न आले होते किंवा ज्यांनी मॅरेथॉन बघितले ते थोडीशी चूक झाली होती बघा आपली, की त्याच्यामध्ये आपण ते व्हिडिओ रेकॉर्ड करायला पाहिजे होते. म्हणजे सगळ्यांना कळालं असतं की ज्ञानदीपमध्ये जे काही शिकवणारे लोक आहेत
त्यांचा कंटेंट जो आहे, इवन आदरणीय महेश शिंदे सरांच्यापासून ते सर्वच फॅकल्टी, त्यांचे जे काही कंटेंट आहेत, हे कंटेंट खूप खतरनाक आहेत. आणि मला लक्षात घ्यायचं जे आता राज्यसेवा मुख्य 2023 झाली, जे की आपल्या जानेवारी 2024 मध्ये पार पडली बघा, त्याच्यामध्ये जे आपले एकूण 4 मॅरेथॉन झाले होते बघा, पाठीमागच्या कंबाईन मेन्सला आपण घेतले होते बरोबर, ते 4 मॅरेथॉन प्लस 2 समाजसुधारकांचे व्हिडिओ, हे जर का 6 लेक्चर तुम्ही बघितले तर जास्तीत जास्त तुम्हाला जे 60 मार्काला यावेळेस इतिहास विचारला होता त्याच्यातले 48 ते 50 मार्क, जास्तीत जास्त 52 मार्क तुम्हाला आहे असे कव्हर झाले असते. बऱ्याच विद्यार्थ्यांचे फोन आले, चांगलं वाटलं की आपण जे काही ना काही घेतो त्याचा विद्यार्थ्यांना फायदा होतोय हे ऐकून, किंवा त्यांचं जे काही शब्द असतात, मग काही विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर फोन उचलतील का, मग आम्हाला भीती वाटते सरांची, तर तसं काहीच नाहीये. तो माझ्यासाठी काय एक स्वाभिमान आहे माझ्यासाठी की तुम्ही आम्ही ज्या केलेल्या कार्याला तुम्ही उत्तुंग प्रतिसाद देता वगैरे काय. हां तर ठीक आहे, काही अडचण नाही, असंच आम्ही नेहमी तुमच्यासोबत 100% राहू त्याच्याबद्दल, डोंट वरी. इतिहास म्हणलं की फक्त हे लेक्चर जरी तुम्ही बघितले तरी तुम्हाला सफिशियंट आहे, त्याच्या पुस्तक वाचा, जास्त लोड घेऊ नका, ठीक आहे. बघा आणि काय अडचण असेल तर माझा नंबर आहे तिथं, मी आहेच. हा पहिल्या अधिवेशनामध्ये पारित केले ठराव बघा, याच्यावरती आयोग तुम्हाला वारंवार प्रश्न विचारतं, आणि खास करून मुख्यला तर काय करतं, याच्यामध्ये प्रश्न विचारतं म्हणजे विचारतच. बघा, भारतीय प्रशासनाच्या कार्याची चौकशी करण्यासाठी रॉयल कमिशनची नेमणूक करावी. आता राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे रॉयल कमिशन नेमलं होतं, रॉयल कमिशन नेमण्याचं कारण काय, भारतीय प्रशासनाची चौकशी करणं, बस झाला प्रश्न तयार. आणि हाच जर समजा स्टेटमेंट तुम्हाला मल्टी स्टेटमेंटमध्ये आलं तर मात्र विषयच संपला. रॉयल कमिशन कशासाठी होतं, भारताच्या प्रशासनाची चौकशी करण्यासाठी. मग आता तुम्ही काय सर्च करणं गरजेचं आहे, रॉयल कमिशन काय होतं, तुम्ही काय करायचं इंटरनेटला सर्च करायचं लगेच, रॉयल कमिशन काय होतं, आणि ते रॉयल कमिशन लगेच तुम्हाला पीडीएफ मिळेल, त्या पीडीएफ वरती लिहून ठेवा रॉयल कमिशन म्हणजे काय होतं, संपला विषय. भविष्यात रॉयल कमिशन वरती प्रश्न आला तर प्रश्न गेलाच नाही पाहिजे, मार्क गेलाच नाही पाहिजे, संपला विषय. भारत सचिवाची भारतीय समिती रद्द करणं, भारत सचिवाची भारतीय समिती होती बघा ती, इंडिया काउन्सिल होतं का भारत सचिव, हा ते 18 लोक होते, बिना कामाचं देणं घेणं दुसऱ्यांचं येणं या म्हणीप्रमाणे त्यांचा आपल्याला काही उपयोग नव्हताच, पैसा त्यांना फुकटचा जायचा आणि तोही भारतीय तिजोरीतून जायचा, त्याच्यामुळे जो काही पैशाचा अपव्यय होतोय तो अपव्यय कुठेतरी थांबवा आणि काय करा ही भारत समिती रद्द करा, काय करा ही भारत समिती रद्द करा असं काय सांगितलं यांनी सांगितलेलं बघा. अप्पर वर्माचं एकीकरण आणि त्याचं भारतात होऊ घातलेल्या विलिनीकरणाला विरोध करा. बघा यांनी ब्रह्मदेश किंवा जो म्यानमार आहे तो भारतापासून तोडा म्हणून सांगितलेलं नाही, जर तो काही भारतामध्ये येतोय त्याला फक्त काय केलाय विरोध केलाय, बाकी काही केलेलं नाहीये, भारतामध्ये जे येणार आहे त्याला फक्त विरोध केलाय, ठीक आहे, एवढं फक्त लक्षात घ्यायचं बघा, विलिनीकरणाला त्यांनी काय केलाय विरोध केलाय. अध्यक्ष भीमेशचंद्र बॅनर्जी यांनी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचं मूलभूत उद्दिष्ट सांगताना राष्ट्रीय व ऐक्य भावना यांचा विकास आणि दृढीकरणावरती काय केलाय भर केलाय, राष्ट्रीय ऐक्य आणि राष्ट्रीय भावना, राष्ट्रीय ऐक्य आणि राष्ट्रीय भावना जे आहे याचा त्यांनी काय करायला सांगितलं, विस्तार करायला सांगितलं. बघा हा आपल्याकडे त्यावेळेस धर्मनिरपेक्षता वगैरे नव्हती, जातीय बंधनं तोडणं याच्यावरती राष्ट्रीय काँग्रेसने सुरुवातीला कार्य केलेलं नाही, हा हेही तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बघा म्हणजे इतिहासाचा अभ्यास करत असताना थोडासा दोन्ही बाजूने करायला शिका, बऱ्याच इतिहास आपल्याला एका बाजूने सांगितलं जातो तर तसं करायचं नाही. न्याय द्यायला शिका विषयाला, प्रत्येक विषयाला न्याय द्या, त्या कंटेंटला न्याय द्या, प्रश्नपत्रिकांना न्याय द्या, तुम्हाला लक्षात घ्यायचं स्पर्धा परीक्षा नक्की न्याय देईल. हा केंद्रीय आणि प्रांतिक विधिमंडळामध्ये लोकप्रतिनिधींना देण्यात यावं, लोकप्रतिनिधींना घ्या तुम्ही. आता आयसीएसची परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतातही घेण्यात यावी आणि वयोमर्यादा 23 वर्षापर्यंत असावी. बघा राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनामध्ये जे काही आयसीएसची वयोमर्यादा आहे ती किती वर्ष असावी, 23 वर्ष असावी असं सांगितलेलं आहे. किती सांगितलेलं आहे, 23 वर्ष. म्हणजे बघा सुरुवातीला किती वर्ष होतं, 21 होतं, नंतर त्याचं काय झालं, 19 झालं, ठीक आहे, आणि मग नंतर पुन्हा यांनी काय सांगितलं की 23 वर्ष करावं म्हणून सांगितलं. आणि मग अशा प्रकारे लक्षात घ्यायचं या ठिकाणी आयसीएस परीक्षा इंग्लंड प्रमाणे भारतामध्ये व्हावी, कारण लक्षात घ्यायचं देशामध्ये सर्वसामान्य व्यक्तीला इंग्लंडपर्यंत जाणं शक्य होतं का, नाही. आता जर का तुम्ही बारकाईने इतिहासाचा अभ्यास केला तर जे काही आयसीएस वगैरे होणारे आहेत किंवा जे काही बऱ्यापैकी तुम्ही समाजसुधारक किंवा राष्ट्रीय नेते बघाल ना तर हे सहसा आपल्याकडे मोठ्या घराण्यातील दिसतील बघा तुम्हाला. नाना जगन्नाथ शंकरशेट घ्या, महादेव गोविंद रानडे घ्या, गोपाळकृष्ण गोखले घ्या, त्याच्यानंतर आपल्याकडे राजाराम मोहन रॉय घ्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी, देवेंद्रनाथ टागोर असतील, ह्यासारख्या व्यक्तिमत्व घ्या तुम्ही. ह्या सर्व व्यक्ती काय आहेत, पहिल्यापासूनच मोठ्या आहेत. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं सर्वसामान्यांना इंग्लंडमध्ये जाणं काय नव्हतं, शक्य नव्हतं, त्याच्यामुळं काय करा भारतामध्ये पण स्पर्धा परीक्षा घ्या असं त्यांनी सांगितलेलं होतं. बघा लष्करी खर्च कमी करावा आणि त्याच्यामध्ये इंग्लंडचाही वाटा असावा,
काय असावा? लष्करी खर्च कमी करावा. आपण काय करूया, एक लेक्चर घेऊया याच्यावरती, कायद्यांवरती. आणि त्या कायद्यांच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कळेल बघा की भारतामध्ये जो काही खर्च होणार होता तो कधीपासून भारतावरती लादला गेला किंवा काय. ठीक आहे, बघा. मिठावरील कर रद्द करावा, काय सांगितलं? मिठावरचा कर रद्द करावा. आता विषय असा होता की आपल्याकडे 1882 ला, बघा लक्षात घ्यायचं कधी, 1882 मध्ये आपल्याकडे विषय असा झाला होता, भारतामध्ये असणारं जे काही मीठ तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट आहे किंवा ज्याला आपण मक्तेदारी असं म्हणतो, ही कोणाकडे गेली तरी बाळांनो, ही ब्रिटिशांकडे गेली होती. आणि मग त्याच्यामुळे ब्रिटिशांना जो काही एकूण महसूल मिळायचा, त्या महसुलाच्या जवळपास 8-12% महसूल हा या फक्त मिठातून मिळायचा. आणि मग मिठासारख्या जीवनावश्यक वस्तूंवरती हे टॅक्सेस लावणं बरोबर नाहीये, म्हणून त्यांनी या ठिकाणी काय सांगितलं, मिठावरचा कर रद्द करा म्हणून सांगितलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, शेतकऱ्यांच्यावरील कराचा बोजा हलका करावा. करा म्हणजे जो काही एकूण असणार त्यांना जो काही टॅक्स आहे तो टॅक्स करा, काय करतो मी, कमी करा. माफ करा म्हणून सांगितलं नाही बरं का, लक्षात घ्यायचं. संपूर्ण शेतसारा माफी वगैरे असली भानगड नाही, कारण सुरुवातीला राष्ट्रीय काँग्रेस जे आहे हे राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिशांसोबत एकनिष्ठ राहणार होतं. त्याच्यामध्ये पुढे आपल्याला बघायचं, देशे हा जेवढा राष्ट्रीय काँग्रेसचा इतिहास चांगला वाटतो तेवढा दुसऱ्या बाजूला थोडासा काय आहे, ब्रिटिशांच्या बाजूने वळणारा पण आहे. पण हे समजून घ्या, तो ब्रिटिशांच्या बाजूने का वळत होता, कारण राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या फळीला माहिती होतं की भारतातील सर्व लोक अजून शिकलेले नाहीयेत, सुधारलेले नाहीयेत, त्यांना हळूहळू सुधारवणं गरजेचं होतं. म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी तसा तो काय केलाय, प्रोग्राम या ठिकाणी राबवलेला आपल्याला दिसून येतो. बघा, भारतीय मालाला संरक्षण मिळेल असं धोरण ब्रिटिशांनी राबवावं, कारण लक्षात घ्यायचं आपल्याकडे 1700 आणि 1720 मध्ये, कधी 1700 आणि 1720 मध्ये दोन ऍक्ट केले ब्रिटिशच्या पार्लमेंटने. आणि मग लक्षात घ्यायचं, युरोपमध्ये असणारे जेवढे पण काही कंट्री आहेत हॉलंड सोडून, त्या सगळ्यांनी कायदे तयार केले आणि भारतीय मालावरती प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये टॅक्सेस लावले. आणि त्याच्यामुळे भारताचा जो काही माल आहे किंवा जे काही भारताचं कापड आहे जे शोभेसाठी प्रसिद्ध होतं, ते नंतर मात्र काय झालं, हळूहळू रद्द झालं. बघा, म्हणजे भारताचा व्यापार बंद पडला, भारताच्या कापडाचा व्यापार काय झाला, बंद पडला. ठीक आहे, बघा, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेमधील महाराष्ट्रातील गोपाळकृष्ण गोखले, गंगाराम भाऊ म्हस्के, गोपाळ गणेश आगरकर, फिरोजशहा मेहता यांचा काय होतो, समावेश होतो. ठीक आहे, हा बघा, इथं भारताला स्वातंत्र्य मिळालं त्यावेळेस राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष कोण होते, भारताला राष्ट्रीय सभेचे अध्यक्ष मिळाले त्यावेळेस कोण होतो अध्यक्ष, बघा, आचार्य जे बी कृपलानी होते. बघा, 1947-47 स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात जास्त काळ अध्यक्षपद, बघा याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो, स्वातंत्र्यापूर्वी काँग्रेसचे सर्वात काळ जास्त अध्यक्षपद भूषवलेली व्यक्ती कोण होती आपल्याकडे, तर ती म्हणजे मौलाना अब्दुल कलाम आझाद. 1940-1947 च्या माध्यमातून होती. बघा, ओके, स्वातंत्र्यानंतर काँग्रेसचे सर्वात जास्त अध्यक्षपद भूषवणारे व्यक्ती कोण आहेत, सोनिया गांधी, 1998-2017. बघा, स्वातंत्र्यापूर्वी आणि स्वातंत्र्यानंतर, हा हे एवढं मात्र तुम्ही लक्षात ठेवणं काय गरजेचं आहे. 1892 अधिवेशन लंडनला होणार होतं, पण त्यांच्याच निवडणुका लागल्या होत्या, म्हणजे आमचं आम्हाला कळना आणि त्यात तुम्ही पुन्हा आमच्याकडे या, बरोबर आहे का. म्हणजे हे कसं झालं, आधीच नांदायचा कंटाळा, आधीच नांदायचा कंटाळा, त्यात माहेरचा सांगावा, म्हणजे त्यांचं त्यांना कळे ना की त्या ठिकाणी काय झालं होतं, ऑलरेडी त्यांच्या इलेक्शन लागले होत्या. आणि त्याच्यामध्ये आपण ते इलेक्शन तिकडे, आपण तिकडे ते काय करायला गेलो होतो, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसचं सेशन घ्यायला गेलो होतो. त्याच्यामुळे लक्षात घ्यायचं, लंडनचं ते 1892 अधिवेशन घ्यायचं कॅन्सल झालं आणि तेच अधिवेशन भारतामध्ये अलाहाबादला पार पडलं की ज्याचे अध्यक्ष होते व्यमेशचंद्र बॅनर्जी. आला विषय लक्षात. मग खालीपैकी कोणतं अधिवेशन हे लंडनला भरणार होतं, तर लक्षात घ्यायचं 1892 अधिवेशन. मग जे कॅन्सल झालं ते कुठं भरलं, भारतामध्ये भरलं. भारतात कुठं, अलाहाबादला. आता बघा, अशा प्रकारे आयोग प्रश्न विचारत असताना उगाच 4-5 ओळीचा मोठा प्रश्न तयार करतो, सगळी माहिती देतो आयोग. आयोग सगळी माहिती देतं. जर आयोगाच्या आतापर्यंतच्या प्रश्नपत्रिका काढल्या आणि जे प्रश्न विचारले त्यातली जर का माहिती काढली, पुस्तक तयार होईल आयोगाचंच. आणि त्याच पुस्तकावरती, त्याच कंटेंटवरती आयोगाने बरेच प्रश्न विचारलेले आहेत. हे आपल्या लोकांना कधी कळणार हेच मला काही कळना. आयोग काय करतं बघा, 3-4 ओळीचा प्रश्न देतो, त्याच्यामध्ये माहिती देतं संपूर्णपणे. 1 नोव्हेंबर 1866 ला ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना झाली. ती स्थापना विमेशचंद्र बॅनर्जी आणि दादाबाई नौरोजींनी केली. तर तिला ब्रिटिश निवृत्तांची कमिटी म्हणतात. तर सांगा त्याच्यामध्ये खालीपैकी कोण होतं, म्हणजे 3 वाक्यामध्ये त्याची फक्त त्यांनी इन्फॉर्मेशन दिली. आणि असे 3-3, 4-4 ओळीचे प्रश्न बघितले की मग आपली थोडीशी काय होते, घाबरगुंडी उडायला चालू होते. बघा, घाबरायचं नाही, डरावं मत. ठीक आहे, हा आयुष्य असेल किंवा स्पर्धा परीक्षा असेल, बघायचं नाही. हे अधिवेशन विमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली काय घडलं, पार पडलं. बघा, येतो विषय लक्षात. हा, आणि मग राष्ट्रीय सभेची ब्रिटिश समिती बघा कोण होती, जॉर्ज युल, अलन ह्यूम
हॉर्वर्ड आणि नॉर्टन. बघा मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं, मगाचं वेगळं होतं. मगाशी आपण काय बघितली होती बाळांनो, आपण निवृत्त अधिकाऱ्यांची समिती बघितली होती, ईस्ट इंडिया असोसिएशनला आपण म्हणतो, जी 1 नोव्हेंबर 1867 ला स्थापन झाली. ती काय होती? निवृत्त अधिकाऱ्यांची कमिटी म्हणतात. कोणाला? ईस्ट इंडिया असोसिएशनला. तर हिला काय म्हणतात? राष्ट्रीय सभेची ब्रिटिश समिती. मग ही राष्ट्रीय सभेची ब्रिटिश समिती काय काम करायची? तर ही इंग्लंडमध्ये जायची आणि इंग्लंडमध्ये जनमत आपल्या बाजूने तयार करायची. आणि मग लक्षात घ्यायचं, त्यांना सांगायचं, अहो तुम्ही स्वतःला लोकशाहीची जननी समजता, यू आर द मदर ऑफ डेमोक्रेसी, आणि तुम्ही स्वतःला लोकशाहीची जननी समजता आणि भारतासारख्या अप्रगत राष्ट्रावरती तुम्ही अन्याय करता, भारताला वसाहत म्हणून वागवता, तुम्ही वसाहतवाद निर्माण करता, तुम्ही म्हणजे तुम्हाला शोभत का? मग तिथलं त्या हुजूर आणि मजूर पक्ष, दोन मोठे पक्ष. आणि मग लक्षात घ्यायचं, त्या ठिकाणी जे विरोधक होते ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे, त्या विरोधकांना आपण हाताशी धरलं आणि मग त्या ठिकाणी या कंपनी विरोधात आपण प्रचार चालू केला त्या ठिकाणी. आणि याचा फटका लक्षात घ्यायचं, पार्लमेंटला बसला होता. म्हणून त्यांच्यामध्ये आपली जनजागृती निर्माण करण्यासाठी आपण काय केलं होतं? राष्ट्रीय सभेची ब्रिटिश समिती स्थापन केली होती. आणि हे बघून बघा लक्षात, हे बघून मुस्लिम लीगनं पण लंडनमध्ये शाखा स्थापन केली होती त्यांची. हे कनेक्शन लक्षात घ्यायचं काय आहे. पुढे आपण मुस्लिम लीग आणि हिंदू महासभा बघणार आहे, त्याच्यामध्ये देखील आपण बघूया. बघा हे काँग्रेसचे विचार डफरिनच्या मेंदूमध्ये उत्पन्न झाला आणि त्याने ह्यूमला तसं करायला सांगितलं, असं कोण म्हणतात? व्यमेश चंद्र बॅनर्जी. आता लक्षात घ्यायचं, व्यमेश चंद्र बॅनर्जींचा शब्द आपण नाकारू शकत नाही, त्यांचे स्टेटमेंट आपण नाकारू शकत नाही, कारण त्यांना आपण काय म्हणतो? नकशिखांत इंग्रज म्हणतो. काय म्हणतो त्यांना आपण? नकशिखांत इंग्रज म्हणतो. आला का विषय लक्षात? हा, नकशिखांत इंग्रज म्हणतो. आता मग त्या नकशिकांत इंग्रज जर का आपण त्यांना म्हणत असेल, तर लक्षात घ्यायचं त्यांच्या शब्दांना आपण किंमत देणं काय आहे? गरजेचं आहे, आपल्यासाठी ते महत्वाचं आहे. बघा त्याच्यानंतर काँग्रेसने ब्रिटिश साम्राज्याच्या संरक्षणाच्या दृष्टीने सुरक्षा दडप सिद्धांत म्हणून करावे हा उद्देशाने काँग्रेसच्या स्थापनेला प्रोत्साहन देण्यात आलं. केवळ संरक्षणच नव्हे तर ब्रिटिश हा अधिक सदृढ बनवणं हा मूळ हेतू होता. राजकीय तक्रारीचं निरसन करणं हा दुय्यम उद्देश होता. म्हणजे लाला लजपतरायांनी काय केलं पाहिजे, याच्यावरती टीका केली. बघा लाला लजपतराय टीका केली. लाला लजपतराय म्हणतात की हे एक सुरक्षा दडप सिद्धांत आहे. काय आहे हा? सुरक्षा दडप सिद्धांत आहे. मग सुरक्षा दडप सिद्धांत काय काम करतो? कुकर बघितला असेल तुम्ही, घरातला कुकर बघितलाय कुकर तुम्ही, कुकरमध्ये वर शिट्टी असते, आतलं जे काही मटेरियल आहे ते शिजलं की ती हवा जी आहे जी प्रेस झालेली आहे ती हवा बाहेर पडते. मग तसं भारतीय लोकांच्या आयुष्यामध्ये किंवा भारतीय लोकांच्या मध्ये असणारा जो काही धगधगता असंतोष आहे तो बाहेर पडण्यासाठी या ठिकाणी शिट्टीप्रमाणे कुणी काम केलं असेल तर ते म्हणजे राष्ट्रीय काँग्रेसने केलंय. आणि मग त्या कुकर प्रमाणे भारताची अवस्था झाली होती. म्हणजे आतमध्ये असणारं जे काही अन्न आहे ते त्या प्रेशरने ते कुकर उडून जाऊ नये, तसं भारतातील ब्रिटिश सत्ता उडून जाऊ नये म्हणून त्यांनी लोकांचा असंतोष कमी करण्यासाठी त्या कुकरच्या शिट्टीचा वापर केला, कुकरच्या शिट्टीसारखा वापर केला. याला म्हणायचं सेफ्टी वॉल, म्हणजे स्वतःला त्यांनी प्रोटेक्ट केलं. मग जर आपल्याला स्पर्धा परीक्षेमध्ये पास व्हायचं असेल, येणारी कंबाईन किंवा राज्यसेवा प्रिलियम पास व्हायची असेल, तर आपल्याला ही सेफ्टी वॉल्व तयार करावा लागेल. 120 टार्गेट असेल किंवा 60 मार्कांचं टार्गेट असेल, ते सेफ्टी वॉल्व आपल्याला काय करावं लागेल? तयार करावा लागेल. आला विषय लक्षात? आपला सेफ्टी वॉल्व तयार वेगळा आहे आणि त्यांचा सेफ्टी वॉल्व काय आहे? वेगळा आहे. बघा हा आला विषय लक्षात. हा, सुरक्षा दर सिद्धांताला दंतकथा नकार आहे, ते चुकीच आहे. लाला लजपत राय यांनी सांगितलं ते सगळं चुकीच आहे, असं काहीच नाहीये, असं कोण म्हणतात? बिपिन चंद्र. आता लक्षात घ्यायचं याच्यावरून कसं काय बरं होतंय. याच्यावरून असा विषय आहे की राष्ट्रीय काँग्रेसचे काही समर्थक पण आपल्याकडे होते आणि राष्ट्रीय काँग्रेसला विरोध करणारे पण काही लोक होते. ज्यांना याच्यामध्ये काय मिळालं नाही त्यांनी विरोध केला आणि ज्यांना काय मिळालं त्यांनी राष्ट्रीय काँग्रेसची वाहवा केली. विषय संपला. म्हणजे दोन मतप्रवाह या ठिकाणी आपल्याला दिसून येतात. बघा हा लक्षात घ्यायचं. ब्रिटिश हुशार होते. असंघटित लोक किती बुद्धिमान असतील आणि उच्च आदर्श बाळगणारे असोत, एकाकी असतील तर त्यांचं काही चालत नाही, असं कोण म्हणतंय? ऍलन ह्यूम. बघितलं बघा आपण ऍलन ह्यूम. ज्या ऍलन ह्यूमने भारतामध्ये राष्ट्रीय काँग्रेसला चांगले दिवस दिले किंवा डफरिनच्या सांगण्यावरून त्यांनी जो काही कार्यक्रम केला, त्याच ऍलन ह्यूमला नंतर यांनी टीका केली. लॉर्ड रे, त्याच्यानंतर डफरिन यांनी मोठ्या प्रमाणामध्ये टीका केली. भारतामध्ये जे आपल्याकडे 1916 ला होमरूल चळवळ झाली ना, त्या होमरूल चळवळीची बीज या ऍलन ह्यूमने रोवलेले आहेत, असा ऍलन ह्यूमवरती काय करण्यात आला? आरोप करण्यात आला. कारण राष्ट्रीय काँग्रेसच्या जे काही नेते आहेत त्या नेते मंडळींच्या मध्ये वैचारिक जागृती निर्माण करण्याचं काम ऍलन ह्यूमने केलं होतं. आला विषय लक्षात? हे मात्र तुम्हाला काय आहे, कुठं ना कुठं समजून घेणं काय आहे, गरजेचं आहे. बघा
काँग्रेस म्हणजे इंग्लंड व भारताच्या संयुक्त मेंदूचं उत्पादन होय. यस, त्यांच्याकडे जशा संघटना होत्या तशीच आपल्याकडे एखादी संघटना असावी म्हणून आपण वेगवेगळ्या पॉलिटिकल ऑर्गनायझेशन निर्माण केल्या वेगवेगळ्या भागामध्ये. हा, हे समजून घ्यायचं बघा. सुरुवातीला काँग्रेस ब्रिटिश समर्थक राहिली, नंतर मात्र रशियात झाले बघा. आता लक्षात घ्यायचं, याच्या समोर जे सगळं सांगितलंय, कोणी काँग्रेसवरती टीका केलेली आहे बघा. डफरीन काय म्हणतोय, ज्या डफरीन सुरुवातीला सांगितलं होतं ना आपल्याला की राष्ट्रीय काँग्रेसने विरोधी पक्षासारखं कार्य करावं, याच्यामध्ये असणाऱ्या ज्या काही चुकीच्या प्रथा परंपरा आहेत त्या आम्हाला त्यांनी सांगाव्या असं सांगितलं होतं बघा. आणि एक विरोधी पक्ष म्हणून काम करावं म्हणून सांगितलं होतं. त्याच राष्ट्रीय काँग्रेसची आता उंची जी आहे हळूहळू वाढत चालली, ती लोकप्रियता वाढायला लागली. आणि डफरीन काय म्हणतो बघा, मग आता राष्ट्रीय काँग्रेसचा नामशेष करण्यासाठी कोणत्या मार्गाचा अवलंब करावा याचा विचार मी करीत आहे, कारण राष्ट्रीय काँग्रेस अजिबात अस्तित्वात राहू देऊ शकत नाही. म्हणजे काँग्रेस अजिबात अस्तित्वातच राहू देऊ शकत नाही मी. म्हणजे लक्षात घ्यायचं, एवढं सळोगपळू करून सोडलेलं राष्ट्रीय काँग्रेसने, ठीक आहे. कारण लक्षात घ्यायचं, राष्ट्रीय काँग्रेसमध्ये काय आहे, आता जे काही बुद्धिजीवी वर्ग आहेत या बुद्धिजीवी वर्गांच्या ठिकाणी आपल्याला जन्म झालेला दिसून येतो बघा. जसं की डॉक्टर, इंजिनियर, वकील, पत्रकार, हे जे लोक आहेत हे लोक आता जन्म घेतला या लोकांचा, म्हणजे हळूहळू शिक्षण प्रसारत झालं आपल्याकडे. आणि मग या सगळ्यांच्या माध्यमातून राष्ट्रीय काँग्रेस आता हळूहळू आपली प्रगती करायला लागली होती. आणि त्याच माध्यमातून लक्षात घ्यायचं, डफरीन पुन्हा त्याच्यावरती चिडला बघा. डफरीने कधी विचारही केला नसेल की ज्या आपल्या प्रोटेक्शनमुळे ही राष्ट्रीय काँग्रेस मोठी झाली, हीच राष्ट्रीय काँग्रेस भारताला बाहेर काढण्यासाठी, भारताला भारतातून ब्रिटिशांना बाहेर काढण्यासाठी काय असेल जबाबदार असेल, असा ऍलन ह्यूमने कधी विचारही केला नसेल बघा. लक्षात घ्यायचं, हा महत्वाचं आहे. बंगाली बाबू व मराठी ब्राह्मण विवाद्य उद्देशांसाठी स्फूर्ती घेऊन भारतामध्ये आयर्लंडच्या धर्तीवर क्रांतिकारी चळवळ सुरू करण्याच्या प्रयत्नात आहेत, असं लॉर्ड डफरीनची ऍलन ह्यूमवरती टीका केली बघा लॉर्ड डफरीनने. म्हणजे खऱ्या अर्थानं भारतामध्ये या ठिकाणी काही आपल्याकडे होमरूल चळवळ चालू झाली, या होमरूल चळवळीची आता आयर्लंडच्या धर्तीवरती भारतामध्ये एक चळवळ चालू झाली होती. कोणती होती ती? होमरूल चळवळ होती बघा, ठीक आहे. तर हे सगळं जे आहे आपल्याला लक्षात घेणं विद्यार्थी मित्रांनो काय आहे, गरजेचं आहे. आता ही एवढी शेवटची टीका बघा. नव्याने उदयाला येत असलेल्या राजकीय कार्यकर्त्यांचा उल्लेख भारताचा राष्ट्रीय पक्ष असा कोणी केला? लॉर्ड रे, हा बॉम्बेचा गव्हर्नर होता. आता लॉर्ड रे आणि डफरीन हे दोघं आयर्लंड ह्यूमरती खूप जळायचे. आता ते असतं एखाद्याचा जळकटपणा, त्याला आपण काय करू शकतो, नाही का. तसंच हा यांच्यामध्ये पण होता बघा. भारतीय लोकमत अधिक प्रकाश झोतात आणण्याच्या उद्देशाने जी संघटना कार्यरत आहे तिचे बौद्धिक केंद्र ह्यूम आहे. ह्यूम यांची लॉर्ड रे यांनी डफरीनकडे तक्रार केली बघा. रडत रडत गेला तो. त्याने सांगितलं, कुणी? लॉर्ड रे याने डफरीनला सांगितलं की भारतीय लोकांच्या मध्ये जे लोकमत तयार होतंय ना, जे जनता तयार, म्हणजे लोकमत तयार होतंय, जे लोक एवढे सुधारलेत, पुढारल्यात, जे राष्ट्रीय काँग्रेस ब्रिटिशांच्या विरुद्ध बोलायला लागले, ह्याच्यामध्ये सगळ्यात जबाबदार कोण आहे? तर तो म्हणजे ऍलन ह्यूम जबाबदार आहे, असं लॉर्ड रे सांगतोय. कोणाला? डफरीनला सांगतोय बघा. तत्कालीन घराण्यांची दाद लावणे इतपत मर्यादित उद्देश न ठेवता अँटी कॉर्नर लॉ लीगच्या धर्तीवरती एक सतत चालणारी राजकीय चळवळ उभी करणं हे राष्ट्रीय काँग्रेसचं काय होतं? प्राथमिक उद्दिष्ट दिसून येतं. आता हा जो काय या ठिकाणी तुम्हाला सुरक्षा झडपेचा सिद्धांत वगैरे दिसतोय, हा सिद्धांत तुम्ही एकदा काय करा, फक्त तुमचा तुम्ही एकदा वाचून घ्या, जास्त काय अवघड नाहीये. आता आपण काय करणार आहे, या ठिकाणी थांबणार आहे. आणि सरते शेवटी जे आहे, उद्याच्या लेक्चरला आपण थोडासा वेगळा पार्ट घेऊया जो परीक्षा दृष्टिकोनातून महत्वाचा आहे आणि सगळ्याच परीक्षांना तुम्हाला काय होईल त्याचा फायदा होईल, खास करून राज्यसेवा पूर्व परीक्षेला. येतो विषय लक्षात? हा. आणि जरा काय करत चला, आपापसामध्ये चर्चा ज्या आहेत त्या फक्त नको आहेत आपल्याला, कारण लक्षात याचं इथं एक ज्ञानदीप अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती येणारा जो काही क्राऊड आहे हा स्टँडर्ड क्राऊड आहे. याचा अर्थ असा नाहीये की दुसरे कोणी या किंवा दुसरे कोणी येऊ नये अशातला भाग नाहीये, पण इथं आलेला आहात तर सगळे लोक आपले विद्यार्थी जे आहेत ते शांततेने ऐकून घेतात. तुम्ही शांततेने ऐकून घेत चला, इथं बाकीची काही चर्चा करत जाऊ नका. आता तो तुमचा अधिकार आहे, ठीक आहे, फक्त असं करू नका. हा, प्रेमाची रिक्वेस्ट आहे सगळ्यांना, तुम्ही ऐकशीला, तुम्ही हुशार आहात, ठीक आहे. तरी तुम्ही एवढे लोक शेवटपर्यंत एवढी लोक मला ऐकून घेतलं तुम्ही, त्यामुळं मी तुमचा सर्वांचा आभारी आहे. येतो विषय लक्षात? बघा, याच्या संदर्भामध्ये तुमचं काहीही जरी अडचण असेल, हा, याच्यामध्ये, हा, आता आपलं मॅरेथॉन हे सलग 4 दिवस चालेल. हा, जेवढा भाग मला कव्हर करता येईल तेवढा भाग मी तुम्हाला काय करेन, कव्हर करण्याचा प्रयत्न करेन. तुम्ही एवढं जरी सोबतपर्यंत शेवट ठेवलं आणि आयोगाच्या PYQ बघितल्या आणि याच्यामध्ये एखाद दुसरा पॉईंट जर का तुम्ही ऍडिशनल करत गेलात किंवा ऍड करत गेलात, 100% तुम्हाला मार्क या ठिकाणी चांगले मिळणार आहेत. आला विषय लक्षात? त्याच्यामुळं समजून घ्यायचं आणि काय असेल ते आपण पुढे जायचं. सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. आपण काय करूया, आता या ठिकाणी थांबूया. आपण भेटूया उद्याच्या लेक्चरला. तोपर्यंत नमस्कार.